विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचा एका शॉर्टमध्ये आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे, बारावीचा हा मॅथमॅटिकल लॉजिक हा खूप इझी चॅप्टर आहे, पण तो इझी त्याच वेळेस आहे ज्या वेळेस आपल्याला त्या टॉपिकमधील त्या चॅप्टरमधील प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थित अंडरस्टँड झालेला असेल. ठीक आहे, सो बेसिकली हा जो चॅप्टर आहे हा मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, म्हणजे ऑलरेडी आपला तो टीच करून झालेला आहे, बट त्या चॅप्टरचं एक शॉर्ट लेक्चर, एकाच लेक्चरमध्ये सर्व कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासता याव्या यासाठी मी आज हे लेक्चर तुमच्यासाठी तयार करत आहे. ठीक आहे, सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला अभ्यासायचा आहे. ह्या चॅप्टरमध्ये नक्की कोणकोणते टॉपिक्स आहेत, ते कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायचे आहेत, आणि ह्या टॉपिकवरती एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले असतात, ते आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, सो हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या लॉजिक चॅप्टरचा अभ्यास व्यवस्थित झालेला नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ, हे लेक्चर जरूर अभ्यासा. ठीक आहे, हे लेक्चर व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे तुम्हाला ह्या मॅथमॅटिकल लॉजिकचे फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, मी ती गॅरंटी देऊन सांगतो की जर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित स्टार्ट ते एंडपर्यंत व्यवस्थित अभ्यासलं, समजून घेतलं, आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्या पद्धतीत तुम्ही जर स्टडी केला, तर हमखास तुम्हाला ह्या चॅप्टरचे फुल मार्क्स मिळणार आहेत. ह्या चॅप्टरला सपोज जर 8 मार्क्स असतील, आय थिंक जे काही असतील ते, हां, तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही ते सापडा, जर माहीत नसेल तर. प्रत्येक चॅप्टरला काहीतरी मार्क्स आहेत, बरोबर, त्या मार्क्सनुसार, त्या वेटेजनुसार तुम्हाला त्या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. मग तो हा मॅथमॅटिक लॉजिक एकदम इझी आहे. हा सपोज जर 8 मार्क्सला असेल, हां, मी असं कन्सिडर केलेलं आहे, सपोज 8 मार्क्सला असेल, तर तुम्हाला ते 8 पैकी 8, ठीक आहे ना, 8 पैकी 8 मार्क्स तुम्हाला जर मिळवायचे असतील, तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे लेक्चर पूर्ण अभ्यासा, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स, ह्या चॅप्टरचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, तर बघा, मी ह्या चॅप्टरचे काही शॉर्ट नोट्स काढून ठेवलेले आहेत, आणि आज आपल्याला त्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, मी तुम्हाला ह्या नोट्स मुद्दामून शेअर करतो, बघा कशा पद्धतीने आहेत. मी ही 2 पेजेस तुमच्या ह्या लेक्चरसाठी नोट डाऊन केलेले आहेत, बघा कशा पद्धतीने आहेत. या पद्धतीने ही फर्स्ट पेज आहे आणि ही सेकंड पेज आहे. हे दोन्ही पेज, हे 2 पेज म्हणजे पूर्ण आपला हा होल चॅप्टर आहे, लक्षात येते. हा पूर्ण होल चॅप्टरचा स्टडी ह्या 2 पेजवरती मी तुम्हाला नोट्स म्हणून प्रोव्हाइड केलेला आहे, आणि ते मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणार आहे की नक्की कशा पद्धतीने कोणकोणता टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये, आणि तो टॉपिक कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे, त्या टॉपिकमध्ये नक्की काय काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, मी प्रत्येक टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हां, आणि बेसिकली जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे तो आपल्याला निग्लेक्ट करायचा आहे. ठीक आहे ना, ती पॉईंट आपल्याला इथे मी ह्या लेक्चरमध्ये कवर करणार नाही, आणि ते ऑलरेडी मी मागच्या, म्हणजे ज्यावेळेस मी तो चॅप्टर एक्सप्लेन केला होता, टीच केला होता, त्यावेळेस ते टॉपिक मी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, रिड्यूस झालेले पण, बट इथे मी केवळ आपला जो एक्झामच्या दृष्टीने जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये रिड्यूस झालेले जे पॉईंट आहेत ते सोडून उरलेले सर्व पॉईंट मी इथे कन्सिडर केलेले आहेत आपल्या स्टडीसाठी. ठीक आहे, सो व्हिडिओला स्टार्ट करूया. जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्टली आपल्या मेन टॉपिककडे येऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व कन्सेप्ट अंडरस्टँड होईल. ठीक आहे, सो आपल्या चॅप्टरला स्टार्ट करूया. बघा, मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे, आणि ह्या चॅप्टरमध्ये आता नक्की कोणकोणते टॉपिक आहेत आणि आपल्याला ते कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायचे आहेत बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल मी आधी टॉपिक रीड करतो, नक्की कोणकोणते टॉपिक आहेत, आणि मग 1 बाय 1 आपण एक एक टॉपिक निवडूया आणि तो टॉपिक आपण अभ्यासूया. ठीक आहे, नक्की त्या टॉपिकवरती कशा पद्धतीने एक्झाम्पल्स असतात, आणि आधी ती कन्सेप्ट काय आहे आणि मग एक्झाम्पल काय असतात ते आपण अभ्यासूया. ठीक आहे, सो बघा, ह्या नोट्सनुसार किंवा आपल्या चॅप्टरनुसार नक्की कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा. तर बघा, ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये टोटली आपल्याला 7 टॉपिकचा स्टडी करायचा आहे, आणि ह्या 7 टॉपिकमध्ये अगेन आपल्याला सब टॉपिक असू शकतात, ते देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट टॉपिक आपल्याला अभ्यासायचं आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट अँड व्हॉट इज हाऊ टू फाइंड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. सेकंड टॉपिक आहे आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँड कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, हा सेकंड टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे ह्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर आहे ट्रूथ टेबल प्रिपेरेशन. जे काही स्टेटमेंट आपल्याकडे गिवन असणार आहे, स्टेटमेंट पॅटर्न आपल्याकडे गिवन असणार आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नचा नक्की ट्रूथ टेबल कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं, ती जी काही कन्सेप्ट आहे ती आपल्याला ह्या 3rd नंबरच्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. ठीक आहे, त्यानंतर 4th आहे स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. यामध्ये आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न कशा पद्धतीने असतं आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ती देखील ट्रूथ टेबलवरतीच कन्सेप्ट डिपेंड आहे 3rd पॉईंटवरती. ओके, त्यानंतर लास्ट म्हणजे 5th नंबरचा पॉईंट टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिन्जन्सी. हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे, नक्की टॉटोलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय, कंटिन्जन्सी म्हणजे काय. ठीक आहे,
हा पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे या पेप नंबरच्या टॉपिक मध्ये। त्यानंतर 6 नंबरचा जो टॉपिक आहे 6 नंबर मध्ये आपल्याला क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाइड हा एक स्मॉल टॉपिक आहे ज्यावरती तुम्हाला 2 मार्कचे एग्जांपल विचारले जाऊ शकतात एमसीक्यू मध्ये। ठीक आहे, व्हाट इज मीन बाय क्वांटिफायर्स अँड व्हाट इज मीन बाय क्वांटिफाइड स्टेटमेंट। ठीक आहे, त्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाइड। त्यामध्ये नेग्लेक्ट झालेला टॉपिक म्हणजे ड्युअल आहे। ठीक आहे, त्या 6 नंबरच्या टॉपिकमध्ये होतं ड्युएल, पण ती निग्लेक्ट झालेली आहे ड्युअलिटीची कन्सेप्ट, त्यामुळे ती आपण इथे ती अभ्यासणार नाही आहोत। ठीक आहे, आणि त्यानंतर लास्ट टॉपिक 7 नंबरचा म्हणजे ॲप्लिकेशन, बट हा ॲप्लिकेशनचा टॉपिक देखील तुमचा ह्या सिलेबसमधनं रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे तो देखील आपण इथे निग्लेक्ट करणार आहोत। म्हणजे आपल्याला फक्त 6 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत, मेन 6 टॉपिक आहेत आणि त्यामध्ये मग काही सब टॉपिक असू शकतात। ठीक आहे, मग ते आपण प्रत्येक टॉपिक घेऊन त्यामध्ये सब टॉपिक आपण अभ्यासूया। ठीक आहे, सो आता आपण पहिल्या टॉपिककडे जाऊया, फर्स्ट टॉपिककडे जाऊया। फर्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे स्टेटमेंट अँड इज टू व्हॅल्यू। ठीक आहे, अभ्यास करण्यासाठी रेडी आहात, बघा व्यवस्थित प्रत्येक टॉपिक समजून घेत चला। मी इथे राईट करतो नक्की आपल्याला कोणता टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे। तर बघा आपला जो फर्स्ट टॉपिक आहे तो कोणता आहे, स्टेटमेंट अँड इज टू व्हॅल्यू फर्स्ट टॉपिक। ठीक आहे, स्टेटमेंट अँड इज टू व्हॅल्यू आपल्याला अभ्यासायचा ह्या टॉपिकमध्ये। मग आता बघा व्यवस्थित अभ्यासा, कारण हा जो फर्स्ट टॉपिक आहे हा व्यवस्थित जर समजला तरच तुम्हाला पुढील कन्सेप्ट समजतील। बघा प्रत्येक कन्सेप्ट ही एकमेकावरती डिपेंड असते, आधीच्या कन्सेप्टवरती डिपेंड असते। म्हणजे हा जर फर्स्ट पॉईंट जो मला जर समजला तर तुम्हाला लॉजिकल इक्वॅलन्स पुढील जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले जातील। ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आधी तुम्हाला स्टेटमेंट काय आहे किंवा ह्याची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे ती तुम्हाला आधी व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यावी लागेल। सो फर्स्ट टॉपिक आपला आहे स्टेटमेंट अँड इज टू व्हॅल्यू। मग आता स्टेटमेंट म्हणजे काय आहे ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल। ठीक आहे, मग स्टेटमेंटकडे वळण्यापूर्वी आधी आपल्याला सेंटेन्सची कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासावी लागेल। ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स अँड टाईप्स ऑफ सेंटेन्स। ठीक आहे, आता सेंटेन्स म्हणजे काय असणार आहे, एक जनरल तुम्हाला वाक्य असणार आहे। ठीक आहे, सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये त्याला वाक्य म्हणतो आपण। मग ते वाक्य आणि त्या वाक्याचे प्रकार किती आहेत। ठीक आहे, आता वाक्य कशाही पद्धतीचं असू शकतं, मग त्या आपल्याला त्या टाईप्सवरती आपल्याला अभ्यासता येईल, म्हणजे त्या टाईप्समध्ये आपल्याला अभ्यासता येईल। तर सेंटेन्सचे टाईप्स किती आहेत, तर सेंटेन्सचे आपल्याला इथे ह्या चॅप्टर पुरतं आपल्याला 4 टाईप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत। ठीक आहे, कोणकोणते आहेत ते, तर फर्स्ट आहे आपल्याकडे ॲसरेटिव्ह। ठीक आहे, ॲसरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे। मुद्दा मी आधी सेंटेन्सची कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, कारण सेंटेन्सच्या कन्सेप्टवरतीच आपल्याला स्टेटमेंटचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे आणि स्टेटमेंटची डेफिनेशन समजून घ्यायची आहे। ठीक आहे, तर फर्स्ट आहे आपल्याकडे ॲसरेटिव्ह सेंटेन्स। ठीक आहे, ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य। मी मुद्दा मराठीमध्ये देखील सांगतो म्हणजे ती कन्सेप्ट चांगली पद्धतीने क्लिअर होईल तुम्हाला। ओके, ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य हे आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यानंतर इम्पॅरेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, तर अज्ञार्थी। इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे अज्ञार्थी। त्यानंतर आहे एक्सक्लामेटरी, म्हणजे थर्ड नंबरचं जे सेंटेन्स आहे ते आहे एक्सक्लामेटरी। एक्सक्लामेटरी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे उद्गारवाचक, बरोबर ना, उद्गारवाचक। आणि इंटरोगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक। ठीक आहे, प्रश्नार्थक वाक्य असणार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। म्हणजे असे हे तुम्हाला 4 सेंटेन्सचे जे टाईप्स आहेत ते तुम्हाला इथे ह्या स्टेटमेंटसाठी पुढील ज्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यासाठी अप्लाय करायचे आहेत किंवा त्या यूज करायच्या आहेत। ठीक आहे, मी आता त्याचा मीनिंग देखील एक्सप्लेन केलेला आहे आणि तुम्हाला त्या बेसिकली तुम्ही ते अभ्यासलेलं देखील आहे। ॲसरेटिव्ह म्हणजे काय असतं, की त्यामधून काहीतरी एक विधान स्पष्ट होतं। ठीक आहे, अर्थपूर्ण वाक्य जे असतं त्याला आपण ॲसरेटिव्ह म्हणतो, बरोबर, त्याच्या वर्डमध्येच आहे त्याचा मीनिंग। ठीक आहे, त्यानंतर सेकंड जे आहे इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी। आता यामध्ये काहीतरी आज्ञा दिलेली असते, ठीक आहे, काहीतरी कमांड दिलेली असते, असं जे सेंटेन्स असतं ते असतं आपलं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स। ठीक आहे, इम्पॅरेटिव्ह। नंतर आहे एक्सक्लामेटरी, एक्सक्लामेटरीमध्ये काय असतं, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक। उद्गारवाचक आपण उद्गार एखाद्या, म्हणजे बघा एखादा साप बघितला, मोठा साप बघितला, अरे बापरे, किंवा एखादं फूल बघितलं, वाव किती सुंदर आहे, मग ह्या टाईपचे सेंटेन्स म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतात। आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय असतं, तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य असतं। ठीक आहे, म्हणजे हाऊ आर यू, जिथे म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये लास्टला क्वेश्चन मार्क असतो ते सेंटेन्स म्हणजे आपलं प्रश्नार्थक किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतं। ठीक आहे, एकदम सिंपल आहे। अशा ह्या 4 कन्सेप्ट आहेत किंवा 4 सेंटेन्सचे टाईप्स आहेत आणि हे आता आपल्याला इथे या स्टेटमेंटमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा ते अप्लाय करायचे आहेत। तर मग आपण स्टेटमेंटची डेफिनेशन अभ्यासूया, नक्की स्टेटमेंट म्हणजे मग काय असणार आहे। ठीक आहे, तर मग स्टेटमेंटच्या डेफिनेशनकडे वळूया। बघा स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे, की जे सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स ॲसरेटिव्ह सेंटेन्स असलं पाहिजे। ठीक आहे, किंवा जे वाक्य आहे
ते जे वाक्य आहे ते ॲसिरेटिव सेंटेन्स असलं पाहिजे, तरच आपण त्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणणार आहोत. ठीक आहे, मी ओरली फक्त सांगतो आहे कारण आपल्याला होल चॅप्टर आपल्याला अभ्यासायचं आहे. जितकं जे काही मेन टॉपिक असेल ते मी तुम्हाला राईट डाऊन करून देईल. ठीक आहे, आणि जे काही ओरली तुम्हाला समजू शकतं ते मी तुम्हाला ओरली सांगून देणार आहे. ठीक आहे, तर स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे? स्टेटमेंटची डेफिनेशन म्हणजे काय की असं जे सेंटेन्स की ते सेंटेन्स आपण ॲसिरेटिव असू शकतं. ठीक आहे ना, ॲसिरेटिव सेंटेन्सलाच आपण स्टेटमेंट म्हणणार आहोत. ॲसिरेटिवलाच अजून एक वर्ड आहे तो म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, हे दोन्ही वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, ॲसिरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. म्हणजे आता तुम्हाला स्टेटमेंटची जी डेफिनेशन आहे ती व्यवस्थित लक्षात आलेली असेल. ठीक आहे, म्हणजे ज्या वाक्यातून काहीतरी अर्थ स्पष्ट होत असेल, काहीतरी विधान स्पष्ट होत असेल, अशा वाक्याला आपण पुढे स्टेटमेंट म्हणणार आहोत. ठीक आहे, आणि तेच आपल्याला पुढे ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण होल चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, फक्त ही बेसिक कन्सेप्ट आहे की नक्की स्टेटमेंट म्हणजे काय आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये लक्षात ठेवायचं आहे की स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे. फक्त मी तो वर्ड लिहितो, कोणतं सेंटेन्स असणार आहे, तर स्टेटमेंट म्हणजे बघा, हे स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे, ॲसिरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, ॲसिरेटिव्ह सेंटेन्स किंवा त्यालाच आपण म्हणतो डिक्लेरेटिव्ह ठीक आहे, डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसिरेटिव्ह जे सेंटेन्स आहे त्याला आपण स्टेटमेंट म्हणा आहोत. आणि आता पुढे आहे अँड इज ट्रूथ व्हॅल्यू. ह्या फर्स्ट टॉपिकमध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे, स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला अभ्यासायची आहे. मग आता आपण स्टेटमेंटची डेफिनेशन समजून घेतली, आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू. मग आता ट्रूथ व्हॅल्यू चेक करण्यासाठी आधी आपल्याला एक काउंटर एक्झाम्पल कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, मग मी काही एक्झाम्पल कन्सिडर करतो आणि त्यावरनं मग ही स्टेटमेंटची कन्सेप्ट आणखीन चांगल्या पद्धतीने तुमची क्लिअर होणार आहे. ठीक आहे, मी बघा फर्स्ट एक्झाम्पल घेतो इथे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सनराईज इन द ईस्ट. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सनराइज इन द ईस्ट. ठीक आहे, सनराइज इन द ईस्ट म्हणजे याचा मीनिंग काय झाला मराठीमध्ये, तर सूर्य हा पूर्वेला उगवतो, राईज मीन्स उगवणे. ठीक आहे, सूर्य हा पूर्वेला उगवतो हे एक सेंटेन्स आपल्याकडे गिवन आहे. आणि हे सेंटेन्स महत्त्वाचं आता ते नक्की ॲसिरेटिव्ह आहे, एक्स्क्लामेटरी आहे, इंट्रोगेटिव्ह आहे की इम्पॅरेटिव्ह आहे, ह्या चार सेंटेन्सपैकी नक्की कोणतं तरी एक सेंटेन्स असणार आहे. आणि ते सेंटेन्स एकदा आपल्याकडे डिफाईन झालं की मग त्यावरून आपल्याला ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही हे व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आधी ते सेंटेन्स नक्की कोणत्या टाईपमध्ये आहे ते आधी आपल्याला कन्फर्म करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता बघा, सनराईज इन द ईस्ट याच्यामध्ये काही क्वेश्चन मार्क दिलेलं नाही या सेंटेन्समध्ये, म्हणजे हे प्रश्नार्थ होऊ शकणार नाही. बरोबर, म्हणजे इंट्रोगेटिव्ह नसणार आहे. ओके, म्हणजे इंट्रोगेटिव्हची कन्सेप्ट संपली. ओके, त्यानंतर इम्पॅरेटिव्ह, यामध्ये कोणती आज्ञा दिलेली नाही, म्हणजे हे इम्पॅरेटिव्हचं देखील नाही. ओके, इम्पॅरेटिव्हची कन्सेप्ट देखील निग्लेक्ट झाली. आता राहिला एक्स्क्लामेटरीचा, एक्स्क्लामेटरीमध्ये उद्गारवाचक असतं. बरोबर ना, उद्गारवाचकचं साईन या पद्धतीने, क्वेश्चन मार्क या पद्धतीने असणार आहे. मग उद्गारवाचक देखील साईन नाही, म्हणजे उद्गारवाचक नाही, म्हणजे एक्स्क्लामेटरी सेंटेन्स नाही आहे. मग लास्ट कोणता राहिला, ॲसिरेटिव्ह. ॲसिरेटिव्ह म्हणजे काही एखादं काहीतरी अर्थपूर्ण विधान त्यामधून त्या सेंटेन्समधनं स्पष्ट होतं, असं सेंटेन्स म्हणजे ॲसिरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. ठीक आहे, आणि यामध्ये देखील त्याच पद्धतीने आहे. बघा, सनराईज इन द ईस्ट, यातून एक अर्थ स्पष्ट होतो, अर्थपूर्ण वाक्य हे आहे की सनराईज इन द ईस्ट म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो. ठीक आहे, म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे हे आपलं ॲसिरेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. आणि ॲसिरेटिव्ह जर सेंटेन्स असेल तर हे काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. लक्षात येते, ॲसिरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा, हे जे काही सेंटेन्स आहे होल, हे कोणतं स्टेटमेंट आहे, ॲसिरेटिव्ह. लक्षात येते, ॲसिरेटिव्ह आहे म्हणून हे काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. हे लक्षात घ्या, स्टेटमेंट असणार आहे. आणि मग आता हे स्टेटमेंट झालेलं आहे. ठीक आहे, हे जे सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट झालं आहे. आता आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची आहे, कारण आपला पुढचा टॉपिक आहे किंवा त्याच टॉपिकमध्ये स्टेटमेंट अँड इज ट्रूथ व्हॅल्यू. बरोबर, म्हणजे आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची आहे. मग आपल्याकडे हे स्टेटमेंट झालेलं आहे, आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची आहे. आता लक्षात घ्या, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे की तिथे स्टेटमेंट आहे ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ह्याचपैकी कंडिशन असणार आहे, एकतर ट्रू किंवा फॉल्स असणार आहे, अदर कोणती कंडिशन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, तर ऑब्विसली ट्रू आहे. कारण बघा, सनराईज इन द ईस्ट, सूर्य हा पूर्वेला उगवतो. बरोबर ना, ते त्याचमध्ये एक बरोबर वाक्य आहे. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो की हे जे काही स्टेटमेंट झालेलं आहे, हे जे सेंटेन्स, हे स्टेटमेंट झालेलं आहे आणि ते स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. बरोबर ना, फॉल्स नाही. म्हणजे तिथे जर असं गिवन असतं त्या ह्याच्यामध्ये सनराईज इन द ईस्टच्या ऐवजी वेस्ट जर असतं, तर मग काय झालं असतं, पश्चिमेला. बरोबर ना,
सूर्य हा पश्चिमेला उगवतो तर मग हे काय झालं असतं स्टेटमेंट झालं असतं त्यातून काहीतरी अर्थ तयार होत आहे हे एक स्टेटमेंट झालं असतं बट त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय भेटली असते आपल्याला फॉल्स भेटली असते कळते ना कारण ती पश्चिमेला आणि पश्चिमेला नसतं पूर्वेला असतो म्हणून इथे काय झालेलं आहे आपलं हे जे काही स्टेटमेंट आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे ते आधी आपलं स्टेटमेंट झालं आहे आणि त्या स्टेटमेंटनंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण चेक केली ती ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला किती भेटते ट्रू भेटते म्हणजेच मी इथे कॅपिटल टी यूज केलेला आहे लक्षात येते बघा हे ट्रूचंच नोटेशन आपण कॅपिटल टी यूज करतो आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ यूज करतो ठीक आहे या पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला एम सी क्यूमध्ये किंवा दोन मार्कला विचारले जाऊ शकतात या पद्धतीने एक्झाम्पल असू शकतं आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे जे काही गिवन सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे की नाही ते चेक करा बरोबर आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करा या पद्धतीने ह्या टाईपमध्ये क्वेश्चन असू शकतो ठीक आहे आता मी काही नेक्स्ट क्वेश्चन घेतो म्हणजे एक्झाम्पल कन्सिडर करतो आणि ते आपण चेक करूया की ते स्टेटमेंट आहेत की नाही आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने असेल ठीक आहे ओके तर सेकंड एक्झाम्पल बघा सेकंड एक्झाम्पल आता मॅथमॅटिकल आहे 5 × 2 = 11 या पद्धतीने आपल्याकडे एक इक्वेशन आहे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ठीक आहे आणि हे इक्वेशन आपल्याला विचारलेलं काय आहे की हे जे इक्वेशन आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे हे स्टेटमेंट आहे की नाही आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे आता लक्षात घ्या नेहमी मॅथमॅटिकल आयडेंटिटीज ठीक आहे किंवा मॅथमॅटिकल जे नंबर्स आहेत डायरेक्टली त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून दिलेले आहेत अशा वेळेस आपल्याला ती जी काही इक्वेशन आहे ती जी काही सेंटेन्स आहे ठीक आहे ना ती जी काही सेंटेन्स म्हणण्याची टर्म म्हणूया ती जी काही टर्म आहे ती होल जी टर्म आहे ती स्टेटमेंट असतं लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो बघा मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा कोणतीही जी टर्म असेल ठीक आहे ना यामध्ये व्हेरिएबलची टर्म नसेल फक्त डायरेक्टली व्हॅल्यू बघा 5 × 2 आहे इज इक्वल टू 11 आहे बरोबर 5 × 2 इज इक्वल टू 11 आहे म्हणजे ही काहीतरी मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे इक्वेशन आहे ही जी काही टर्म आहे हे स्टेटमेंट असणार आहे लक्षात येते आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तर मग आपण ती चेक करूया मग आता चेक केल्यानंतर इथे 5 × 2 आपल्याला 10 भेटेल विच इज इक्वल टू 11 आहे का 10 = 11 तर नॉट इक्वल टू आहे म्हणजेच याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती भेटेल एफ भेटणार आहे म्हणजेच फॉल्स भेटणार आहे कळतं आहे म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे किंवा जे एक्झाम्पल आहे ते काय आहे आधी स्टेटमेंट आहे ठीक आहे विच इज स्टेटमेंट अँड इज ट्रूथ व्हॅल्यू इज एफ असणार आहे कळतं आहे या पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आहे अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये देखील क्वेश्चन असू शकतात आता मी ओरली तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 sides ठीक आहे आता यामध्ये काय आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 sides यामध्ये बघा ट्रायंगलच्या किती साईड्स असतात 3 sides असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक ट्रायंगलच्या 3 sides असतात ओके तर हे देखील एक स्टेटमेंट आहे बट ते स्टेटमेंट कसं असणार आहे तर ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे तर ट्रायंगल हा नेहमी 3 sidesनेच कन्स्ट्रक्ट होत असतो ठीक आहे 3 पेक्षा जास्त असेल तर मग त्याचं नेम चेंज होऊन जातं पण ट्रायंगल हा नेहमी 3 sidesमध्येच असतो म्हणून हे जे काही सेंटेन्स आहे हे फर्स्टली ते असर्टिव आहे म्हणून ते स्टेटमेंट होणार आहे ठीक आहे ना असर्टिव मी डायरेक्ट सांगितलेलं आहे कारण तिथे कुठे उद्गारवाचक नाही एक्सक्लामेटिव नाही त्यानंतर इम्पॅरेटिव्ह नाही इंटरोगेटिव्ह देखील नाही म्हणजेच ते ऑब्विसली असर्टिव आहे आणि असर्टिव असेल तर ते स्टेटमेंट होतं आणि तिथून पुढे मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला चेक करायची असते तर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 sides प्रत्येक ट्रायंगल हा 3 sidesनेच कन्स्ट्रक्ट होत असतो म्हणून आपलं जे काही ते स्टेटमेंट आहे किंवा ते एक्झाम्पल आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असणार आहे ट्रू असणार आहे कळतं आहे एकदम सिंपल आणि इझी कॉन्सेप्ट आहे ओके आता मी काही एक्सक्लामेटरी इम्पॅरेटिवच्या फॉरमॅटमधले एक्झाम्पल कन्सिडर करतो सपोज व्हॉट इज युअर नेम आता हा इंटरोगेटिव्हचा क्वेश्चन आहे किंवा ते एक्झाम्पल आहे व्हॉट इज युअर नेम आता इथे काय विचारलेलं आहे क्वेश्चन मार्क आहे बरोबर व्हॉट इज युअर नेम म्हणजे इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की तुझं नाव काय आहे बरोबर म्हणजे तो क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे ते बरोबर आणि प्रश्नार्थक वाक्य असेल म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट होईल का तर नाही होणार कारण आपली डेफिनेशन काय आहे असं सेंटेन्स की ते सेंटेन्स आपलं कसं असणार पाहिजे असर्टिव सेंटेन्स असणार पाहिजे ठीक आहे असर्टिव किंवा डिक्लेरेटिव्ह असर्टिव असेल तरच ते सेंटेन्स हे आपलं स्टेटमेंट होणार आहे कळतं आहे या पद्धतीने मग आता इथे आपल्याकडे एक्झाम्पल काय व्हॉट इज युअर नेम हा इंटरोगेटिव्हचा सेंटेन्स आहे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे हे स्टेटमेंट होणार नाही आणि स्टेटमेंट होणार नाही तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची काही गरज नाही ठीक आहे ना या पद्धतीने देन नेक्स्ट आहे हाऊ आर यू हा देखील कसा आहे इंटरोगेटिव्हचा एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह असेल तर ते स्टेटमेंट होणार नाही म्हणजे अगेन त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची काही गरज नाही आता एक न्यू कॉन्सेप्ट इथे आपण अभ्यासूया ती म्हणजे ओपन सेंटेन्स ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा सपोज इथे मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतो
सपोज मी असं लिहिलं एक्स प्लस टू इज इक्वल टू सिक्स. आता महत्त्वाचं हे जी काही एक्झाम्पल आहे, ठीक आहे ना, ही जी काही टर्म आहे ही स्टेटमेंट आहे की नाही हे आधी आपल्याला डिफाईन करावं लागेल, आणि स्टेटमेंट झाल्यानंतर मग त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू चेक करतो, बरोबर. मग आधी फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला ते स्टेटमेंट आहे की नाही हे डिफाईन करावं लागेल, ते ओळखावं लागेल. मग आता इथे बघा, इथे एक्स इन टर्म्स एक्समध्ये दिलेलं आहे ही जी टर्म, बरोबर ना. ही जी टर्म आहे हे एक्समध्ये आहे, म्हणजे इथे एकची व्हॅल्यू चेंज झाली तर आपल्याला इकडे व्हॅल्यू चेंज होणार आहे, ठीक आहे. म्हणजे बघा, इथे ही व्हॅल्यू, हे इक्वेशन ट्रू होण्यासाठी ह्या एकची कोणती व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहे, तर बघा मी एकसाठी सॉल्व करतो, म्हणजे एक्स इज इक्वल टू मला किती भेटेल सिक्स मायनस टू भेटेल, बरोबर. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती भेटेल सिक्स मायनस टू मला फोर भेटेल. म्हणजे एकची मी फोर व्हॅल्यू जर घेतली तर त्यावेळेस हे इक्वेशन काय होणार आहे, हे इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे, ठीक आहे ना. अशाच वेळेस ते सॅटिस्फाय होणार आहे ज्यावेळेस मी एकची व्हॅल्यू फोर घेईल त्यावेळेस. अदरवाईज काय होणार आहे, सपोज मी एकची व्हॅल्यू जर टू घेतली तर इथे किती होईल, टू प्लस टू ॲन्सर किती येईल फोर येईल, पण विच इज नॉट इक्वल टू सिक्स, बरोबर ना. या पद्धतीने म्हणजे एकची व्हॅल्यू फोर असताना हे इक्वेशन ट्रू होतं आहे, बरोबर. म्हणजे ते स्टेटमेंट होईल आणि त्याची व्हॅल्यू येईल ट्रू, कळतं आहे. म्हणजे मी डायरेक्टली फोर व्हॅल्यू पुट केली तर, कळतं आहे, फक्त एक्स व्हॅल्यू न पुट करता मी जर डायरेक्टली इथे एकच्या ऐवजी किती पुट केला फोर पुट केला तर त्यावेळेस फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स या पद्धतीने ते तयार होईल, बरोबर. या पद्धतीने बघा, आणि हे काय होणार आहे, स्टेटमेंट होणार आहे, कारण आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करून दिलेली आहे, तिथे काही फाईंड करायची गरज नाही, ठीक आहे. म्हणून हे स्टेटमेंट होणार आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू देखील टी येणार आहे, म्हणजे ट्रू ट्रू असणार आहे. बट आता जर मी एकची व्हॅल्यू इथे अदर कन्सिडर केली काही एनी, आता इथे मी कन्सिडर केली टू कन्सिडर केली, तर तिची व्हॅल्यू ज्यावेळेस मी इथे पुट करेल, टू ज्यावेळेस मी इथे पुट करेल त्यावेळेस मला भेटते फोर, इकडे सॉल्व करून भेटते फोर, बरोबर. टू प्लस टू भेटते फोर आणि विच इज नॉट इक्वल टू सिक्स, कारण आर एच एस किती आहे सिक्स आहे, बरोबर. म्हणजे ती अदर व्हॅल्यूसाठी ट्रू होत नाही, म्हणजे आपल्याला इथे याची ट्रूथ व्हॅल्यू भेटते यफ, कळतं आहे ना. या पद्धतीने म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला इथे न्यू कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची होती, त्यासाठी मी हे एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करत होतो की असं जे सेंटेन्स आहे की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ही व्हॅरी होत असते अकॉर्डिंग टू सम कंडिशन, ठीक आहे. म्हणजे इथे कंडिशन काय, सपोज हे जे एक्झाम्पल आहे, ही जी काही टर्म आहे ही फक्त एक्स इज इक्वल टू फोरसाठीच ट्रू आहे, बरोबर. ज्यावेळेस मी एकची काही कंडिशन चेंज करेल, एकची काहीतरी ऑदर व्हॅल्यू घेईल, त्यावेळेस हे जे एक्झाम्पल आहे याची ट्रूथ व्हॅल्यू मला किती भेटते, एफ भेटते, म्हणजे ते फॉल्स भेटते, बरोबर ना. या पद्धतीने म्हणजे त्याचमुळे हे जे काही एक्झाम्पल आहे किंवा हे जे काही सेंटेन्स आहे, आपण आता सेंटेन्सचा विचार करतोय म्हणून मी ते सेंटेन्सेस म्हणतो डायरेक्टली, किंवा इक्वेशन जे आहे हे काय असणार आहे, नॉट अ स्टेटमेंट असणार आहे, म्हणजेच ते ओपन सेंटेन्स असणार आहे आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं, कळत आहे. या पद्धतीने म्हणजे डिफरंट कंडिशन्ससाठी मला त्याची डिफरंट ट्रूथ व्हॅल्यू भेटते, म्हणून हे जे काही एक्झाम्पल आहे किंवा हे जे काही सेंटेन्स आहे हे आपलं ओपन सेंटेन्स असणार आहे, ठीक आहे. ओपन सेंटेन्स असणार आहे आणि नेहमी लक्षात घ्या, ओपन सेंटेन्स हे कधीही स्टेटमेंट नसतं, ठीक आहे ना. म्हणून ती कन्सेप्ट आपल्याला इथे आपल्याला अभ्यासायची होती की कधी जर ह्या टाईपमध्ये जर एक्झाम्पल तुम्हाला जर गिवन असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायची, तर ती ह्या टॉपिकवरती डिपेंड आहे, ठीक आहे. म्हणजे आधी आपल्याला ते चेक करावं लागेल की ते सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स आहे की नाही. म्हणजे सेंटेन्सच्या टाईपमध्ये अजून एक टाईप तुमचा एक्स्ट्रा झाला की ओपन सेंटेन्स, ठीक आहे ना. म्हणजे एक्सक्लामेटरी, असर्टिव, इम्पेरेटिव, त्यानंतर कोणता आहे असर्टिव, सॉरी इंटरोगेटिव, आणि त्यानंतर लास्ट ओपन सेंटेन्सचा, ठीक आहे. म्हणजे असे तुम्हाला फाईव्ह सेंटेन्सचे टाईप तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि त्या टाईपमध्ये जर कोणतंही एक्झाम्पल असेल तर फक्त असर्टिव सोडून उरलेल्या चार टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल तर ते जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट नसणार आहे, ठीक आहे. अदरवाईज म्हणजे असर्टिव असेल तर स्टेटमेंट असणार आहे, कळतं. या पद्धतीने ओपन सेंटेन्सवरती अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करूया, म्हणजे तुम्हाला तो ओपन सेंटेन्सचा टॉपिक चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. ओपन सेंटेन्स थोडासा हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या, कारण ते एक्झाम्पलनुसार आणखी चांगलं समजू शकतं. बघा, ही इज टॉल, मी फोर्थ नंबरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, ही इज टॉल, ठीक आहे. आता इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, ही इज टॉल, एकदम सिंपल स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, डायरेक्ट मी स्टेटमेंट यूज करू शकत नाही कारण ते आपल्याला आधी डिफाईन करावं लागेल स्टेटमेंट आहे की नाही, बरोबर ना. मग ही इज टॉल, आता इथे अगेन त्याच पद्धतीने दिलेलं आहे ज्या पद्धतीने आपण इथे मॅथमॅटिकल आयडेंटिटी बघितली, बरोबर ना, मॅथमॅटिकल इक्वेशन बघितलं. इथे आपण चेक केलं की एकची व्हॅल्यू फोरसाठी ट्रू होते, अदरवाईज ते फॉल्स होतं आहे, बरोबर. इथे देखील त्याच पद्धतीने असणार आहे, ही इज टॉल. इथे आपण असे म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी
ते फिक्स दिलेलं नाही की तो व्यक्ती टॉल आहे, बरोबर ना, ही इज अ टॉल. मग तिथे त्या पर्सन वाईज त्याची जी हाईट आहे ती व्हेरी होऊ शकते, कळत आहे ना. त्या पद्धतीने त्याची जी काही हाईट आहे ती पर्सन वाईज बघा, डिफरंट डिफरंट पर्सन असेल तर डिफरंट डिफरंट हाईट भेटणार आहे. म्हणजेच हे जे काही सेंटेन्स आपल्याकडे इथे गिवन आहे, ही इज अ टॉल, हे कोणतं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे, आणि ओपन सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी ती इथे नोट राईट करून ठेवतो की जर ओपन सेंटेन्स असेल तर ते जे काही सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट नसणार आहे. ठीक आहे, इथे लिहितो बघा, ओपन सेंटेन्स विच इज नॉट स्टेटमेंट, फक्त शॉर्टमध्ये येतो, विच नॉट स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजेच हे जे एक्झाम्पल होतं हे ओपन सेंटेन्स होतं आणि ते काय असणार आहे, नॉट स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, कारण बघा डिफरंट डिफरंट पर्सन असतील तर डिफरंट डिफरंट हाईट होत जाईल, बरोबर ना, आणि त्यानुसार त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच इथे ते सेंटेन्स जे आहे ते ओपन सेंटेन्स असणार आहे आणि ते नॉट स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण बघा स्टेटमेंटची कन्सेप्ट आपण अभ्यासत होतो, बरोबर, आणि ह्या स्टेटमेंटच्या कन्सेप्टमध्ये किंवा हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे डिपेंड कोणावरती आहे, तर सेंटेन्सवरती डिपेंड आहे की नक्की ते सेंटेन्स जे आहे ते कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, जर ते ॲसर्टिव असेल तर ते स्टेटमेंट होणार आहे, बट ते जर एक्सक्लामेटरी असेल, इंटरोगेटिव्ह असेल, इम्पॅरेटिव्ह असेल, किंवा जर ओपन सेंटेन्स असेल, तर ह्या कंडिशन्ससाठी ते जे काही सेंटेन्स आहे ते सेंटेन्स स्टेटमेंट नसणार आहे. कळतं आहे, बस एवढी सिम्पल कन्सेप्ट ह्या टॉपिकसाठी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कळतं आहे, ओव्हरऑल ह्या टॉपिकमध्ये काय आहे. ओके, तर आता जाऊया नेक्स्ट टॉपिककडे. ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेलीच असेल. आता जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे, जो टॉपिक आहे नेक्स्ट, तो आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटी. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे कंपाऊंड स्टेटमेंट. सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला जायचं आहे. ओके, तर बघा नक्की ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, काय आहे मी तो इथे राईट करतो. सेकंड, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज का कनेक्टिव्ज, लॉजिकल कनेक्टिव्ज. ठीक आहे, किंवा कनेक्टिव्हिटीज म्हणलं तरी चालेल. लॉजिकल कनेक्टिव्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट, तर बघा ह्या लॉजिकल कनेक्टिव्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट ह्या टॉपिकमध्ये नक्की काय आपल्याला अभ्यासायचं आहे, तर इथे आपल्याला काही कनेक्टिव्हिटीज अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, मी डायरेक्टली कंपाऊंड स्टेटमेंट इथे राईट करतो आणि ते एक्सप्लेन करतो, मग त्यावरनं तुम्हाला लॉजिकल कनेक्टिव्ज देखील समजतील आणि कंपाऊंड स्टेटमेंट देखील समजेल. ठीक आहे, सो इथे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आधी आपण अभ्यासूया. ठीक आहे, ते समजून घेऊया. बघा कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे, हे जी स्टेटमेंट आहे त्या नावातच आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की ते जी स्टेटमेंट असणार आहे किंवा ते जे स्टेटमेंट आहे ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असणार आहे. ठीक आहे, आता दोन आणि दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट कसे असणार आहेत, ते सिम्पल स्टेटमेंट असणार आहेत. ठीक आहे, बघा मी तिथे राईट करतो. हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे, स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे, आत्ता आधीच्या पॉईंटमध्ये आता आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आपल्याला अभ्यासायचं आहे, बरोबर. मग हे कंपाऊंड स्टेटमेंट नक्की फॉर्म कशा पद्धतीने होतं किंवा ते काय असतं, तर एकदम सिम्पल आहे. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असं स्टेटमेंट की जे स्टेटमेंट दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिम्पल स्टेटमेंटने फॉर्म होतं. ठीक आहे, इथे मी राईट करतो सिम्पल स्टेटमेंट. ठीक आहे, असं स्टेटमेंट की जे सिम्पल स्टेटमेंटने फॉर्म होतं, सिम्पल दोन किंवा दोनपेक्षा जास्त. आणि हे जे काही सिम्पल स्टेटमेंट आहे हे आपण डिनोट करणार आहोत स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, स्मॉल एस, अप टू सेवन, या पद्धतीने ह्या स्मॉल लेटरने आपण हे सिम्पल स्टेटमेंट डिनोट करणार आहोत. ठीक आहे, हे नोटेशन आपल्याला पुढे यूज करायचे आहेत पूर्ण होल्ड चॅप्टरमध्ये. ठीक आहे, पुढे ते यूजच करायचे आहेत, कारण आपल्याला ज्यावेळेस लॉजिक टेबल, मॅथ ट्रू टेबल प्रिपेअर करायचं आहे त्यामध्ये हे पी क्यू आर एस आपल्याला लागणार आहेत. मग हे पी क्यू आर एस म्हणजे काय असणार आहे, तर सिम्पल स्टेटमेंट असणार आहे. लक्षात येते, या पद्धतीने स्मॉल आहेत सर्व पी क्यू आर एस, या पद्धतीने पी क्यू आर एस टी यू व्ही जेवढे काही स्टेटमेंट असणार आहे सिम्पल स्टेटमेंट, त्याला आपण पी क्यू आर एस या पद्धतीने, पी म्हणजे फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट, क्यू म्हणजे सेकंड सिम्पल स्टेटमेंट, या पद्धतीने असणार आहे. कळतं आहे, या पद्धतीने डिफरंट डिफरंट सिम्पल स्टेटमेंट म्हणजे डिफरंट डिफरंट त्यासाठी लेटर यूज करणार आहोत. हीच कन्सेप्ट आहे त्या पी क्यू आर एसची. ओके, आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन आपल्याला अभ्यासायची आहे, बरोबर. मग मी काय सांगितलं की कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की असं स्टेटमेंट की जे स्टेटमेंट
टू किंवा टू पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटने फॉर्म होतं अशा स्टेटमेंटला आपण म्हणतो कंपाऊंड स्टेटमेंट, ठीक आहे। आणि हे सिंपल स्टेटमेंट आपण पी क्यू आर एस ह्या स्मॉल लेटरने डिनोट करत असतो, ठीक आहे। म्हणजे आता कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन झाली। आता बघा, कंपाऊंड स्टेटमेंट हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंटने फॉर्म होतं, मग ते फॉर्म होण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये कनेक्टिव्ज असली पाहिजे, बरोबर ना, काहीतरी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, तरच ते स्टेटमेंट फॉर्म होणार आहे, बरोबर ना। या पद्धतीने मग ती कनेक्टिव्हिटी नक्की कशा पद्धतीने आहे, तर त्या कनेक्टिव्हिटीज आपल्याला इथे फाईव्ह टाईपच्या कनेक्टिव्हिटी आपल्याला अभ्यासायच्या आहे, ठीक आहे। मी त्या राईट करतो इथे बघा, म्हणजे ती दोन स्टेटमेंट जे आहेत ना सिंपल स्टेटमेंट, ते कोणकोणत्या कनेक्टिव्हिटीने जॉईन होणार आहेत, कंबाईन होणार आहेत, त्या कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला इथे लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणून यूज करायचे आहेत किंवा त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत, ठीक आहे। मग ते जे स्टेटमेंट आहेत, जे दोन स्टेटमेंट आहेत, ते कशा पद्धतीने जॉईन होणार आहेत, तर फर्स्ट आहे अँड, ठीक आहे, त्यानंतर ऑर, त्यानंतर इफ देन, इफ देन इथे डॉट डॉट, हा इफ त्यानंतर देन, इफ असेल तर देन असं काहीतरी होईल, ठीक आहे। या पद्धतीने सेंटेन्स असेल, ओके, इफ देन आणि त्यानंतर लास्ट इफ अँड ओनली इफ, ठीक आहे। मी ते शॉर्टमध्ये लिहितो आय डबल एफ, आणि त्यानंतर नॉट, नॉट ही कनेक्टिव्हिटी फक्त सिंपल आहे, ट्रू असेल तर फॉल्स करायची, फॉल्स असेल तर ट्रू करायची, या पद्धतीने, म्हणजे येस असेल तर नॉट करायची, नॉट असेल तर येस करायची, या पद्धतीने, ओके। ह्या फाईव्ह कनेक्टिव्हिटीज आहेत। तर आता बघा, आपल्याला जायचं आहे लॉजिकल कनेक्टिव्हजकडे, ठीक आहे। आता लॉजिकल कनेक्टिव्हिटी मी जे राईट केलेले आहेत बघा, ही फर्स्ट अँडसाठी, ठीक आहे, म्हणजे ही अँडची कंडिशन किंवा अँडची कनेक्टिव्हिटी, सेकंड ऑरची, त्यानंतर थर्ड इफ देन, त्यानंतर फोर्थ नंबर इफ अँड ओनली इफ, आणि लास्ट फाईव्ह आहे नॉटची, कळतं आहे, ओके। आता ही जी काही अँड ही जी काही कनेक्टिव्हिटी आहे, ही दोन सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट करणार आहे। सिमिलरली हे जे फाईव्ह जे कनेक्टिव्हिटीज दिलेले आहेत, त्या दोन सिंपलला, दोन सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट करणार आहे, आणि त्यावरून जे काही स्टेटमेंट फॉर्म होणार आहे, ठीक आहे ना। म्हणजे बघा, सपोज इथे काहीतरी, सपोज फर्स्ट स्टेटमेंट ए आहे, ए ऐवजी आपण लेटर घेऊया, ठीक आहे, चला, कारण मी ते लेटर तुम्हाला एक्सप्लेन केलेलेच आहेत। हां, मी इथे काय सांगितलं, सिंपल स्टेटमेंट, बरोबर ना, सिंपल स्टेटमेंट आपण पी क्यू आर एस या लेटरने डिनोट करतो। मग सपोज फर्स्ट सिंपल स्टेटमेंट आहे स्मॉल पी, ठीक आहे, आणि सेकंड काहीतरी स्टेटमेंट आहे क्यू, बरोबर, आणि ह्या दोन स्टेटमेंटने मिळून आपलं कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे। पण त्यामध्ये इथे काहीतरी एक कनेक्टिव्हिटी यूज होणार आहे, आणि ती यापैकी असेल, एकतर अँड असेल, ऑर असेल, इफ देन असेल, किंवा इफ अँड ओनली इफ असेल, ठीक आहे, ह्या चारपैकी असेल। नॉट शक्यतो यूज होत नाही, कारण ते फक्त होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आपण करत असतो किंवा नकारार्थीचं होकारार्थीमध्ये करत असतो, ते एकच सिंपल स्टेटमेंटवरती अप्लाय होत असतं, ही नॉटची कंडिशन, ठीक आहे ना, ही नॉटची कनेक्टिव्हिटी। मग आता इथे बघा, इथे पी आपल्याकडे एक सिंपल स्टेटमेंट आहे, क्यू एक आहे, यामध्ये कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म करण्यासाठी इथे काहीतरी एक कनेक्टिव्हिटी यूज होणार आहे, मग ती यापैकी असणार आहे। मग कोणती सपोज पुट करा, सपोज जर मी अँड पुट केलं तर आपल्याकडे या पद्धतीने सेंटेन्स होईल, पी अँड क्यू, ठीक आहे, या पद्धतीने सेंटेन्स तयार होईल। आणि हे जे काही सेंटेन्स असणार आहे होल, ठीक आहे ना, होल जे सेंटेन्स, ते स्टेटमेंट किंवा सेंटेन्स म्हणा किंवा स्टेटमेंट म्हणा, आता ते आपण स्टेटमेंट असणारच आहे, कारण आपण इथे याच्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या डेफिनेशनमध्ये काय वर्ड यूज केला की सिंपल स्टेटमेंट, ठीक आहे। आणि सिंपल स्टेटमेंट कधी असणार आहे, ती ऑब्विसली असर्टिव्ह असणार आहे, म्हणून ती सिंपल आधी स्टेटमेंट होणार आहे। मग आपण इथे स्टेटमेंटचा डायरेक्टली विचार करतो आहे, म्हणजे होल जे इथे काही स्टेटमेंट होणार आहे, पी अँड क्यू हे जे काही पूर्ण सेंटेन्स होणार आहे, ते स्टेटमेंट होणार आहे, आणि ते स्टेटमेंट हे कोणती कनेक्टिव्हिटीने जॉईन झालेलं आहे, तर अँड ह्या कनेक्टिव्हिटीने फॉर्म झालेला आहे, ठीक आहे। म्हणजे इथे अँडची कनेक्टिव्हिटी आपण यूज केलेली आहे, सपोज ऑर पण यूज करू शकतो, इफ देन पण यूज करू शकतो, हे एक्झाम्पलवरती डिपेंड आहे। मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी पी आणि क्यू हे दोन्ही काहीतरी सेंटेन्स आहेत सेपरेट सेपरेट, आणि ते फक्त आपल्याला जॉईन करायचे आहेत, कळतं आहे, या पद्धतीने। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, सपोज बघा, थ्री इज अ प्राईम अँड फोर इज अ रॅशनल, ठीक आहे, या पद्धतीने एक्झाम्पल आहे बघा। म्हणजे फर्स्ट जे बघा, थ्री इज प्राईम, ठीक आहे, हे एक सिंपल स्टेटमेंट झालं, अँड मध्ये लेटर सॉरी वर्ड कोणता यूज झालेला आहे, अँड, आणि पुढे मग सेंटेन्स दिलेला आहे फोर इज अ इररॅशनल, सॉरी रॅशनल, फोर इज रॅशनल, थ्री इज प्राईम अँड
फोर इज अ रॅशनल, मग थ्री इज अ प्राइम, हे जी काही फर्स्ट सेंटेन्स आहे ते आपलं सपोज पी असणार आहे, बरोबर? मी ते आत्ता सांगितलं पी क्यू आर एस, या सिम्पल स्टेटमेंटसाठी आपण पी क्यू आर एस डिनोट करत असतो, ती नोटेशन यूज करत असतो. मग फर्स्ट जे आपलं सिम्पल स्टेटमेंट आहे ते आहे थ्री इज अ प्राइम, बरोबर? हे झालं आपलं एक स्टेटमेंट, त्याला आपण सपोज पी म्हणू शकतो. आणि मध्ये लेटर लेटर्स येत आहे, वर्ड कोणता आहे, अँड, म्हणजे ती कनेक्टिव्हिटी झाली अँड, बरोबर? त्या दोन स्टेटमेंटला जॉईन करणारी कनेक्टिव्हिटी कोणती झाली, अँड झाली, मग ते अँड. आणि देन नेक्स्ट जे सिम्पल स्टेटमेंट आहे सेकंड नंबरचं ते काय आहे, फोर इज रॅशनल, बरोबर? म्हणजे ते फोर इज रॅशनल हे जे काही होल स्टेटमेंट झालेलं आहे ते कोणतं असणार आहे, क्यू स्टेटमेंट असणार आहे. म्हणून मी इथे डायरेक्टली कशापासून लिहिलं की पी हे एक स्टेटमेंट आणि अँड क्यू हे एक स्टेटमेंट, ठीक आहे? आणि ह्या होल जे स्टेटमेंट फॉर्म होणार आहे पी अँड क्यू, म्हणजे इथे बघा थ्री इज अ प्राइम अँड फोर इज अ रॅशनल, हे जे काही होल स्टेटमेंट आहे हे होल स्टेटमेंट कोणतं असणार आहे, तर ते कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे, कळतं आहे? या पद्धतीने अशा पद्धतीने ही छोटीशी कन्सेप्ट आहे इथे कंपाऊंड स्टेटमेंटची. आणि कंपाऊंड स्टेटमेंट हे फॉर्म होतं दोन सिम्पल स्टेटमेंटने विथ लॉजिकल कनेक्टिव्हिटी त्यामध्ये ॲड होत असते, ठीक आहे? त्यानेच ते कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होत असतं, ठीक आहे? अशा पद्धतीने इथे ही ह्या सेकंड टॉपिकची कन्सेप्ट आहे, ठीक आहे? आता याचमध्ये आपल्याला अजून पुढे ह्या कनेक्टिव्हिटीजमध्ये थोडंसं डीपमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की ती लॉजिकल चॅप्टरमध्ये ह्या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कशा पद्धतीने ती अप्लाय करायची आहे आणि कशा पद्धतीने त्याचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे, ठीक आहे? ती कन्सेप्ट आपल्याला इथे आपल्याला अभ्यासायची आहे, ओके? मग ती कन्सेप्ट आपण इथे स्टार्ट करूया. बघा सिम्पल आहे, व्यवस्थित प्रत्येक टॉपिक जो आहे तो व्यवस्थित समजून घेत चला. आत्तापर्यंत जो टॉपिक झालेला आहे दोन टॉपिक ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलेच असतील, ठीक आहे? ह्याच टॉपिकमध्ये आता आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे, तर ती आहे ह्या कनेक्टिव्हिटीजला सिम्बॉल कशा पद्धतीने असतात आणि त्या कशा पद्धतीने त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची आहे, ठीक आहे ना? म्हणजे इथे जे आपण कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने चेक करायची, बरोबर? म्हणजे सपोज आता बघा इथे आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं, म्हणजे फर्स्ट पॉईंटमध्ये स्टेटमेंटच्या पॉईंटमध्ये आपण जे एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आपण काय अभ्यासलं होतं की सनराईज इन द ईस्ट, बरोबर? सूर्य हा पूर्वेला उगवतो. यामध्ये हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे, बरोबर? ओनली पी स्टेटमेंट आहे, त्यामध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी यूज करून अदर स्टेटमेंट त्यामध्ये जॉईंट झालेलं नाही, म्हणजे हे फक्त ओनली पी स्टेटमेंट आहे. बट मी असं म्हणलं सनराईज इन द ईस्ट अँड काय पुढे एखादं सेंटेन्स जर जॉईंट केलं, ठीक आहे ना? पुढे एखादं सेंटेन्स जर जॉईंट केलं तर तिची होल जे स्टेटमेंट होणार आहे, पूर्ण जे वाक्य तयार होणार आहे त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार आहोत, ठीक आहे? आणि ते जे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना, ते कंपाऊंड स्टेटमेंटची मग ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने चेक करायची ते आपल्याला ह्या लॉजिक चॅप्टरमध्ये, म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे, ठीक आहे? ह्या सेकंड टॉपिकमध्ये तेच मला इथे एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी नोटेशन फॉर्म करावे लागतील, ठीक आहे? ती नोटेशन आपल्याला अभ्यासावे लागतील आणि मग त्या नोटेशननुसार, म्हणजे आपण प्रत्येक वेळी सेंटेन्स लिहित बसणार आहे का, नाही, तर मग त्या सेंटेन्ससाठी आपण पी क्यू या पद्धतीने ते लेटर यूज करणार आहोत, ठीक आहे? आणि त्या कनेक्टिव्हिटीसाठी देखील आपण काहीतरी सिम्बॉल यूज करणार आहोत. म्हणजे मी जे इथे राईट केले होते ना अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली, ह्या ज्या काही कनेक्टिव्हिटी होत्या त्या कनेक्टिव्हिटीसाठी देखील आपल्याला काही सिम्बॉल अभ्यासायचे आहेत, तेच मला बेसिकली इथे राईट करायचे आहेत. तर बघा मी अगेन ते राईट करतो इथे आपल्याकडे, मी त्या कनेक्टिव्हिटी राईट करतो. बघा फर्स्ट जी कनेक्टिव्हिटी होती ती आहे आपल्याकडे अँड, ठीक आहे? हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, कारण हे जर तुम्हाला समजलं तरच पुढचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल, कळतंय? म्हणून ओके, मग फर्स्ट होती अँड, त्यानंतर सेकंड आहे ऑर म्हणजे किंवा, अँड म्हणजे आणि, ठीक आहे? मी मुद्दाम त्याचा मिनिंग देखील सांगतो आहे, म्हणजे कन्फ्यूज नको व्हायला. ओके अँड ऑर, त्यानंतर आहे इफ डॉट 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 देन, इफ त्यानंतर एक सिम्पल स्टेटमेंट असेल, देन पुढे काहीतरी असणार आहे. म्हणजे इफ देनची ही जी रचना आहे ह्या टाईपचं जे इफ देनची जी काही सेंटेन्स आहेत ते तुम्ही थेरममध्ये जास्त वेळा अप्लाय झालेलं असेल ते बघितलेलं असेल ते, बरोबर ना? इफ देन, इफ काहीतरी कंडिशन असेल देन हे सॅटिस्फाय होणार आहे या पद्धतीने, ओके. थर्ड, त्यानंतर फोर्थ, त्यामध्ये असणार आहे इफ अँड ओनली, इफ अँड ओनली इफ, ठीक आहे? इफ अँड ओनली इफ, त्यालाच आपण आय डब्ल्यू एफने डायरेक्टली डिनोट करू शकतो, ठीक आहे? आता याच्यासाठी जे नोटेशन आपल्याला पुढे यूज करायचे आहे ते मी राईट करतो, ते व्यवस्थित तुम्ही लक्षातच ठेवा, ठीक आहे?
ओके तर ह्या अँड ह्या कनेक्टिव्हसाठी आपण यूज करणार आहोत या पद्धतीने, ठीक आहे. बघा या पद्धतीने हा जो थोडक्यात व्ही आहे ना तो आपण उलटा केलेला आहे व्ही या पद्धतीने अँडसाठी, ठीक आहे. ऑरसाठी आपल्याला यूज करायचं आहे या पद्धतीने व्ही, ठीक आहे ना. या पद्धतीने ते नोटेशन आपण इथे समजून घेतो आहे, ठीक आहे ना. नोटेशन आपल्याला पुढे यूज करायचे आहेत म्हणून. त्यानंतर इफ देन या पद्धतीने जर सेंटेन्स असेल तर ते सिम्बॉलिकली आपण या पद्धतीने इफ देन जर असेल तर ते या पद्धतीने बघा. हे फक्त ब्रॅकेटमध्ये मी राईट करतो आहे, ब्रॅकेटच्या आतमधलं सिम्बॉल आहे हां. या पद्धतीने फक्त इम्प्लाईज, याला आपण म्हणणार आहोत इम्प्लाईज. आणि इफ अँड ओनली इफमध्ये डबल इम्प्लाईज असणार आहे सिम्बॉल या पद्धतीने, म्हणजे दोन्हीकडून बाण असणार आहे. इकडे एका साईडने होता सिंगल ट एका साईडने बरोबर बाण, इकडे दोन्ही साईडने असणार आहे. ओके हे झालं इम्प्लाईज, हे तिकडे डबल इम्प्लाईज. या पद्धतीने ह्या फोर आणि हा नॉटची पण आपण इथे लिहून घेऊया, नॉटची कंडिशन किंवा ती कनेक्टिव्स फाईव्ह नंबरची. इथे जर नॉट असेल तर त्या नॉटसाठी आपण यूज करणार आहोत, नॉटसाठी सिम्बॉल आहे निगेशन, याला आपण निगेशन म्हणतो, ठीक आहे ना. म्हणजेच किंवा आता त्याचा मिनिंग तसा डिफरंट डिफरंट आहे, तसा त्याला आपण इक्वॅलंट देखील म्हणू शकतो, ठीक आहे ना. या पद्धतीने पण या पद्धतीने सिम्बॉल आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निगेशन म्हणजे आपल्याला ते पुढे ते जे वर्ड आहेत ते यूज करायचे आहेत लॉजिक चॅप्टरसाठीचे, ठीक आहे ना. म्हणजे अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ नॉट हे जे काही आपल्याकडे जे प्रॉपर जे वर्ड आहेत त्या वर्डऐवजी आपण इथे लॉजिक चॅप्टरमध्ये त्याला अगेन रिनेम करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे अँडसाठी वेगळा वर्ड असेल, ऑरसाठी वेगळा असेल, इफ देनसाठी वेगळा, इफ अँड ओनली इफसाठी वेगळा आणि नॉटसाठी वेगळा, ठीक आहे. तो नॉटसाठी जो वर्ड आहे तो आहे निगेशन, ठीक आहे. तो मी तिथे यूज केला. ओके मग आता त्यात ज्या काही कनेक्टिव्हिटीज आहेत त्या पण मी इथे राईट करतो, म्हणजे त्यांचा मिनिंग लॉजिकमध्ये नक्की काय आहे तो मी इथे राईट करतो. तर अँडला आपण यूज करणार आहोत पुढे कंजक्शन, ठीक आहे. हे नेम जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कंजक्शन म्हणजेच लेटर ही असणार आहे अँड. त्यानंतर ऑर जर असेल तर ज्याला आपण म्हणणार आहोत डिजंक्शन, डिजंक्शन, ठीक आहे. या पद्धतीने इफ देन असेल तर इफ देनला आपण म्हणणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट, ठीक आहे. कंडिशनल 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 स्टेटमेंट किंवा त्याला इम्प्लिकेशन्स देखील म्हणतो हां. इम्प्लिकेशन इफ अँड ओनली इफला असेल तर बाय कंडिशनल, बाय कंडिशनल, बाय कंडिशनल. आणि इथे याला मी मागाशी सांगितलं याला काय म्हणतो आपण नॉट जर वर्ड असेल तर आपण त्याला लॉजिक चॅप्टरमध्ये निगेशन म्हणणार आहोत. निगेशन हे वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, निगेशन, बाय कंडिशनल, त्यानंतर इथे कंडिशनल, डिजंक्शन आणि इथे कंजक्शन. बघा मी पुन्हा सांगतो एकदम सिंपल आहे काय इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या फाईव्ह कनेक्टिव्हिटीज त्याचे सिम्बॉल आणि त्याचा लॉजिक चॅप्टरमधला नक्की वर्ड कोणता आहे, ठीक आहे. ओके तर बघा फर्स्ट आहे अँड, तो अँड हा लॉजिक चॅप्टरमध्ये आपण म्हणणार आहोत कंजक्शन, बरोबर. कंजक्शनचं स्टेटमेंट असणार आहे, बरोबर. आणि त्यामध्ये अँड ह्या वर्डसाठी किंवा कंजक्शनसाठी आपण जे सिम्बॉल आहे ते या पद्धतीने असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे ऑर, म्हणजे स्टेटमेंटमध्ये जर ऑर असेल तर त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहोत लॉजिकमध्ये डिजंक्शनचं स्टेटमेंट आहे आणि ती डिजंक्शन आपण ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहोत, ठीक आहे. ती कनेक्टिव्हिटी. ओके त्यानंतर आहे थर्ड नंबरची इफ देन, इफ डॉट डॉट म्हणजे इथे एक स्टेटमेंट असेल सिम्पल आणि देन नंतर एक सिम्पल स्टेटमेंट असेल, ठीक आहे. त्याची अरेंजमेंट कुठे असेल इफ इथे सिम्पल स्टेटमेंट देन अगेन एक सिम्पल स्टेटमेंट, या पद्धतीने अरेंजमेंट असणार आहे, ठीक आहे. त्या पद्धतीने कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे. मग इफ देनसाठी असणार आहे याला आपण म्हणणार आहोत इम्प्लाईज, ठीक आहे. ओके नोटेशनसाठी इम्प्लाईज आणि त्याचा वर्ड काय आहे लॉजिक चॅप्टरमध्ये त्याचा मिनिंग काय असणार आहे कंडिशनल, ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंट असणार आहे, म्हणजे इफ देनची रचना असेल तर आपण त्याला म्हणणार कंडिशनल स्टेटमेंट आहे, ठीक आहे. इफ अँड ओनली इफ असेल तर त्याला आपण म्हणणार बाय कंडिशनल आणि फक्त ती जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती आपण या नोटेशनने डिनोट करणार आहोत, म्हणजे डबल इम्प्लाईज, ठीक आहे. दोन्ही साईडने बाण असणार आहेत. आणि जी लास्ट नंबरची जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती आहे नॉट, म्हणजे जर
नॉट ही जर कनेक्टिविटी यूज होता असेल तर त्या स्टेटमेंटला आपण कोणता स्टेटमेंट म्हणणार आहोत, निगेशनचं स्टेटमेंट म्हणणार आहोत. आणि ती जी नॉटची जी काही कनेक्टिविटी आहे ती ह्या सिम्बॉलने आपण डिनोट करणार आहोत. ठीक आहे, कनेक्टिविटी फक्त. ओके, तर या पद्धतीने 5 कनेक्टिविटीज आहेत, त्याचे सिम्बॉल आहेत आणि त्याला आपण लॉजिकमध्ये या पद्धतीने या वर्डने त्याला आपण रिनेम करणार आहोत किंवा त्याने ओळखणार आहोत ह्या वर्डने. ठीक आहे, कंजक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल बाय कंडिशनल. कंडिशनलच आपण इम्प्लिकेशन म्हणतो आणि बाय कंडिशनलच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतो. ठीक आहे, दोन्ही वर्ड लक्षात ठेवू शकता, पण मी जनरली इथे कंडिशनल बाय कंडिशनल याच फॉर्मॅटमध्ये ते यूज करणार आहे. आणि त्यानंतर लास्ट निगेशन, या पद्धतीने या 5 कनेक्टिव्हिटी, त्याचे सिम्बॉल आणि त्याचे ते वर्ड लॉजिक चॅप्टरमध्ये. आता इथून पुढे आपल्याला कंजक्शन, डिजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशन याच वर्डने मी ते पुढे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच वर्डने आपल्याला पुढे सर्व कन्सेप्ट जी आहे ती समजून घ्यायची आहे. ओके, मग आता ही झाली काही बेसिक कन्सेप्ट जे आपल्याला पुढे लागणार आहे टू टेबल प्रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे, ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे टू टेबल प्रिपेअर करण्यासाठी आणि ह्या टॉपिकवरती हमखास एक क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. ठीक आहे ना. ओके, तर बघा आत्तापर्यंत आपले किती पॉईंट कवर झालेले आहेत. फर्स्ट झाला स्टेटमेंट, बरोबर, त्याची ट्रूथ व्हॅल्यू हा फर्स्ट पॉईंट झाला, म्हणजे फर्स्ट टॉपिक झाला. त्यानंतर सेकंड म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हिटी आणि कंपाऊंड स्टेटमेंट, या पद्धतीने हा सेकंड पॉईंट आपला कवर झालेला आहे. बरोबर ना, कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आणि आता यामध्ये आपल्याला ह्या सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला जे काही कनेक्टिव्हिटीज आपण बघितलेल्या आहेत आणि त्या कनेक्टिव्हिटीजनी ज्यावेळेस कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होतं, मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपल्याला इथे आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, आणि तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मग पुढे आपल्याला थर्ड नंबरच्या टॉपिककडे वळता येईल. ठीक आहे, म्हणून बघा आधी तो सेकंड टॉपिकमध्येच कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायची ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, म्हणजे इथे केअरफुली बघा, आता महत्त्वाचा टॉपिक आहे. सो सपोज बघा, आपण किती कनेक्टिव्हिटीज आपण अभ्यासलेल्या आहेत, 5 कनेक्टिव्हिटीज आपण अभ्यासलेल्या आहेत. बरोबर, फर्स्ट म्हणजे अँड ऑर, त्यानंतर इफ देन, इफ अँड ओनली इफ, अँड लास्ट नॉट. बरोबर, मग प्रत्येक कनेक्टिव्हिटीजसाठी त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे ते आपण चेक करूया. ठीक आहे, मग सपोज मी ते फर्स्ट कन्सिडर केलं कंजक्शन. व्हॉट इज मीन बाय कंजक्शन? दॅट मीन्स कोणती कनेक्टिव्हिटी? अँड. बरोबर, अँड इज डिनोटेड ॲज दिस लेटर. ओके, हे लेटर तुम्हाला, हे जे सिम्बॉल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, कंजक्शन ही कनेक्टिव्हिटी आपल्याला इथे अभ्यासायची आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू बेसिकली आपल्याला अभ्यासायची आहे इथे. ओके, तर व्यवस्थित बघा. सपोज आता चार्ट आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यावा लागेल. ठीक आहे, सो मी चार्टसाठी आधी चार्ट ड्रॉ करून घेतो. ठीक आहे, आपल्याकडे कशा पद्धतीने असेल, मी ते स्टेटमेंट लिहितो आधी, चला मी तुम्हाला व्यवस्थित समजेल. काहीतरी एक सिम्पल फर्स्ट स्टेटमेंट असेल. ठीक आहे, ते कन्सिडर करूया, सपोज पी. आणि जे सेकंड स्टेटमेंट आहे ते क्यू, पण ते जे दोन स्टेटमेंट आहेत ते या अँड ह्या कनेक्टिव्हिटीने जॉईन झालेले. अँड म्हणजे कोणती? आता कंजक्शन, आणि कंजक्शनचं जे नोटेशन आहे ते या पद्धतीने आहेत. ठीक आहे, मी त्याला रीड कसं करणार? पी कंजक्शन क्यू या पद्धतीने आहे. आणि आता याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची आहे. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, नक्की कशा पद्धतीने त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू भेटणार आहेत आपल्याला. ठीक आहे, ओके, या पद्धतीने हे होल एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, पी कंजक्शन क्यू या पद्धतीने मी रीड करणार आहोत. सिमिलरली पुढे डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, त्यामध्ये देखील मी असंच रीड करेल. ठीक आहे ना, म्हणजे बघा पी डिजंक्शन क्यू या पद्धतीने असेल, त्यानंतर पी कंडिशनल क्यू असेल, पी बाय कंडिशनल क्यू या पद्धतीने. ओके, या पद्धतीने. तर आता याची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करूया. तर ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी मला आधी एक चार्ट ड्रॉ करावा लागेल, कारण आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. बरोबर ना, हे बघा मी ते इथे ड्रॉ करतो, मी तुम्हाला समजेल ते कशा पद्धतीने आहे. ओके, बघा ह्या पद्धतीने आपला चार्ट ड्रॉ होणार आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे इथे काय काय असणार आहे बघा, पी असणार आहे, त्यानंतर इथे क्यू हे स्टेटमेंट असणार आहे, आणि इथे पी कंजक्शन क्यू असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने पूर्ण अरेंजमेंट असणार आहे आपल्या ह्या चार्टची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू समजून घेण्यासाठी. मग आता सपोज ही जी काही पी जे सिम्पल स्टेटमेंट आहे त्याच्या फर्स्ट ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या ट्रू ट्रू आहेत. ठीक आहे, हे मी बेसिकली एक्सप्लेन केलेलंच आहे डिटेलमध्ये, पण इथे देखील आपल्याला अभ्यासायचं आहे कारण हे पुढे लागणार आहे. ठीक आहे,
ओके मी ही कशा पद्धतीने चार्ट प्रिपेयर करायचा ते मी ट्रू टेबलच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. फक्त आपल्याला इथे कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं आहे की इथे सपोज मी आता हे पण लिहून घेतो बघा. इथे दोन व्हॅल्यू पहिला ट्रू लिहिला त्यानंतर इथे टी एफ या पद्धतीने. हां एक्सप्लेन काय करायचं आहे मला किंवा तुम्हाला ते इथे समजून काय घ्यायचं आहे की जर सपोज इथे ट्रू ट्रू जर दोन्हीही जर व्हॅल्यू असतील दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर त्याचं कंजक्शन इथे किती भेटणार आहे ट्रू भेटणार आहे की फॉल्स भेटणार आहे ते बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे नंतर टी एफ असेल तर इथे काही भेटणार आहे एफ टी असेल तर इथे किती भेटणार आहे एफ एफ असेल तर इथे किती भेटेल. ठीक आहे ह्या ज्या एका म्हणजे ह्या ज्या कॉलममध्ये ज्या व्हॅल्यूज भेटणार आहेत ट्रूथ व्हॅल्यूज त्या तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायच्या आहे. लक्षात म्हणजे मी तुम्हाला ते सांगणार आहे कशापद्धतीने लक्षात ठेवायचं आहे पण तिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ठीक आहे तो कॉलम तुम्हाला अभ्यासायचा आहे. ओके तर बघा इथे फर्स्ट जी कनेक्टिव्हिटी आहे ती आहे आपल्याकडे अभ्यासण्यासाठी कंजक्शनची. मग ह्या कंजक्शनसाठी आता टी टीचं काय येणार आहे टी एफचं काय येणार आहे एफ टीचं काय येणार आहे आणि एफ एफचं काय येणार आहे. ठीक आहे तर यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक त्या लेक्चरमध्ये एक ट्रिक प्रोव्हाइड केली होती आणि ट्रिक त्याच ट्रिकने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकदम इझी ट्रिक आहे. प्रत्येक कनेक्टिव्हिटीसाठी मी वेगवेगळी ट्रिक दिलेली आहे त्याच ट्रिकने तुम्हाला इथे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड होणार आहेत. ठीक आहे आणि पुढे एक्झाम्पल देखील सॉल्व होणार आहेत. ओके मग आपण कंजक्शनसाठी ट्रिक आपण अभ्यासली होती की चुकीला माफी नाही. एकदम मस्त ट्रिक होती चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही म्हणजे काय आहे नक्की तर सपोज आपल्याकडे आहेत दोन स्टेटमेंट पी आणि सेकंड म्हणजे क्यू. तर इथे पी जे स्टेटमेंट आहे आणि इथे क्यू आहे हे पी जे स्टेटमेंट आहे ते जर सपोज ट्रू असेल ठीक आहे हे जर ट्रू आहे बट हे जर फॉल्स जर असेल हे जर काही जर चुकीचं स्टेटमेंट असेल तर ह्या दोन्ही मिळून जे स्टेटमेंट फॉर्म होणार आहे पी कंजक्शन क्यू. ठीक आहे ना पी कंजक्शन क्यू हे दोन्ही मिळून जे स्टेटमेंट तयार होणार आहे ते होल स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. कारण का तर याच्यामधलं जे एक स्टेटमेंट होतं ते कसं होतं फॉल्स होतं म्हणून होल जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स होणार आहे. ठीक आहे ही कंडिशन इथे आहे ह्यासाठी. म्हणून मी इथे ट्रिक काय तुम्हाला सांगितली की चुकीला माफी नाही एक जरी चुकीचा असला तर होल जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट ते फॉल्स होणार आहे. ठीक आहे बट हे पण ट्रू आहे तर दोन्ही स्टेटमेंट काय होणार आहेत फॉर्म होऊन दोन्ही म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होऊन ते स्टेटमेंट कसं असणार आहे ट्रू असणार आहे. ठीक आहे ना मग ओके मग आता आपण ती इथे राईट करूया ट्रूथ व्हॅल्यू. बघा बघा इथे फर्स्ट स्टेटमेंट इथे हा पीचा कॉलम आहे बरोबर ना. इथे बघा इथे पी हे जे स्टेटमेंट आहे सिम्पल स्टेटमेंट त्याचे इथे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत म्हणजे आपण इथे फक्त कन्सिडर केले आहेत की जे ट्रू आहे इथे मी ट्रू घेतली इथे ट्रू घेतली इथे एफ घेतली आणि इथे एफ घेतली. ठीक आहे ओके त्यानंतर क्यू जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये इथे मी कन्सिडर केलं टी एफ या पद्धतीने म्हणजे फक्त पॉसिबिलिटीज कन्सिडर केलेल्या आहेत मी नक्की कशा पद्धतीने असेल. सपोज जर इथे ट्रू असेल तर इकडे पण ट्रू असेल. ठीक आहे ना इकडे ट्रू असेल तर इकडे फॉल्स घेऊन बघूया इकडे एफ असेल तर इकडे ट्रू घेऊन बघूया इकडे एफ असेल तर इकडे एफ घेऊन बघूया. फक्त ती अरेंजमेंट या पद्धतीने केलेली आहे. ठीक आहे ओके मग आता आपल्याला बेसिकली इथल्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे टी एफ इथे नक्की काय येणार आहे. ठीक आहे मग आता बघा इथे फर्स्ट व्हॅल्यू आहे इथे म्हणजे फर्स्ट जे पी स्टेटमेंट आहे ते आहे ट्रू त्यानंतर सेकंड आहे क्यू ते पण आहे ट्रू. बघा दोन्ही ट्रू आहेत बरोबर ना म्हणजे होल जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते कसं असणार आहे मग ऑब्विसली ट्रू असणार आहे बरोबर. इथे बघा मी ते राईट करतो होल जे स्टेटमेंट आहे ते कसं असणार आहे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे ते ट्रू असणार आहे त्याची व्हॅल्यू ट्रू असणार आहे. ठीक आहे आता नेक्स्ट बघा सपोज इथे किती आहे टी आहे म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि जे क्यू जे स्टेटमेंट आहे ते किती आहे एफ आहे म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ फॉल्स आहे बरोबर. म्हणजे एक यामधील जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे म्हणून ह्या दोन्हीही मिळून जे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे ह्या दोन्ही स्टेटमेंट मिळून ते कसं असणार आहे सांगा बरं ट्रू असणार आहे की फॉल्स. तर ऑब्विसली काय असणार आहे फॉल्स असणार आहे कळतंय कारण एक स्टेटमेंट त्याचं काय आहे फॉल्स आहे म्हणून फॉल्स असणार आहे होल स्टेटमेंट कळतंय. इथे पण तीच कंडिशन आहे बघा इथे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे तेच रॉंग आहे बरोबर फॉल्स आहे म्हणून इथे फॉल्स भेटेल आणि इथे दोन्ही एफ एफच आहेत. आता दोन्ही चुकीचेच आहेत दोन्ही फॉल्सच आहेत म्हणजे होल जे स्टेटमेंट आहे ते देखील कसं असणार आहे एफ असणार आहे. ठीक आहे या पद्धतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्या फाइंड होणार आहे ह्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. या पद्धतीने ती फाइंड करायचं आहे बेसिकली फक्त ट्रिक लक्षात ठेवा. कंजक्शन जर असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चुकीला माफी नाही म्हणजे एक जरी स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर होल जे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे ते कसं असणार आहे फॉल्स असणार आहे. ठीक आहे बट दोन्ही जर ट्रू ट्रू असतील तर ती स्टेटमेंट काय असणार आहे ट्रू असणार आहे. ठीक आहे म्हणजे फक्त ही ट्रिक लक्षात ठेवा पूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे सिमिलरली आता आपण
पुढच्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत, याच पद्धतीने सेम अभ्यासायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे डिसजंक्शनची कनेक्टिव्हिटी। ठीक आहे, डिसजंक्शनसाठी आपण कशा पद्धतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करू शकतो ती आपण अभ्यासूया। ठीक आहे, ज्या पद्धतीने आपण कंजंक्शनसाठी ट्रिक आपण अभ्यासली त्याच पद्धतीने डिसजंक्शनमध्ये देखील आपण एक ट्रिक अभ्यासणार आहोत आणि त्या ट्रिकने ती ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत। ठीक आहे, तर बघा एकदम इझी आहे, एकदम इझी। बघा मी ती सेकंड जी कनेक्टिव्हिटी आहे ती राईट करतो, सेकंड आहे डिसजंक्शन। ठीक आहे, डिसजंक्शनसाठी आपलं सिम्बॉल कोणतं आहे? डिसजंक्शनसाठी आपण या पद्धतीने ते सिम्बॉल आहे, सॉरी डिसजंक्शनसाठी हे झालं कंजंक्शनचं, बरोबर हे कंजंक्शनचं हे या पद्धतीने आहे डिसजंक्शनसाठी या पद्धतीने, आणि त्यालाच आपण ऑर, ठीक आहे, वर्डमध्ये ऑर आपण यूज करत असतो। ऑरने ते दोन सिम्पल स्टेटमेंट कनेक्ट झालेले असतात। ठीक आहे, आणि मग कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होतं, मग त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। सो डिसजंक्शनमध्ये आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे। अगेन आपल्याला इथे बघा ती या पद्धतीने राईट करता येईल। मी जर ते सिम्बॉलिकली जर राईट करायला गेलो तर माझ्याकडे या पद्धतीने एक पी स्टेटमेंट असेल, डिसजंक्शन विथ अ क्यू स्टेटमेंट, आणि याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे। ठीक आहे ना, याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। अगेन मग मला एक चार्ट प्रिपेअर करावा लागेल ज्या पद्धतीने आपण कंजंक्शनमध्ये प्रिपेअर केला होता त्या पद्धतीने। ठीक आहे, आणि मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागेल। तर बघा मी एक चार्ट प्रिपेअर करतो या पद्धतीने। ओके, आता आपल्याला इथे बघा आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत इथे, तर हे पी आणि एक सेकंड आहे क्यू स्टेटमेंट, बरोबर, आणि ह्या दोन स्टेटमेंटचं डिसजंक्शन आहे। डिसजंक्शन असल्यामुळे आपल्याला इथे ते दोन सेपरेटली लिहावे लागतील, ज्या पद्धतीने आपण कंजंक्शनमध्ये केलं होतं त्याच पद्धतीने। इथे सपोज पी, ठीक आहे, हा पी आणि हा क्यू, क्यू सिम्पल स्टेटमेंट अँड पी डिसजंक्शन क्यू। ठीक आहे, या पद्धतीने। मग आता सपोज पीचे दोन ट्रूथ व्हॅल्यूज कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे ट्रू, ही पण ट्रू, आणि नेक्स्ट दोन व्हॅल्यू एफ आणि इथे पण एफ, नेक्स्ट इथे टी एफ टी एफ, या पद्धतीने। ठीक आहे, आता बघा फर्स्ट ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या ट्रू आहेत, आणि नेक्स्ट टू टी एफ आहे, नंतर एफ टी आहे आणि एफ एफ, या पद्धतीने दोन्ही सिम्पल स्टेटमेंटच्या व्हॅल्यू मी कन्सिडर केलेल्या आहेत। मग अशा वेळेस इकडे पी डिसजंक्शन क्यूमध्ये ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने येतील, तर एकदम सिम्पल आहे। बघा आता कंजंक्शनसाठी आपण ट्रिक आपण अभ्यासली होती ती म्हणजे चुकीला माफी नाही, म्हणजे एखादं जरी स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर होल जे स्टेटमेंट होतं कंपाऊंड स्टेटमेंट ते आपल्याला फॉल्स भेटत होतं। ठीक आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फॉल्स भेटत होती। इथे मात्र त्या पद्धतीने नसणार आहे। ठीक आहे, म्हणजे बघा इथे मी तुम्हाला आधी ती ट्रिक प्रोव्हाइड करतो, तर त्या ट्रिकसाठी एक एक्झाम्पल मी त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, म्हणजे आपण ज्यावेळेस तो चॅप्टर मी तुम्हाला टीच केला त्याचमध्ये तुम्हाला ती ट्रिक देखील प्रोव्हाइड केलेली आहे या ट्रूथ व्हॅल्यूसाठी, ट्रूथ टेबलसाठी। तर त्यासाठी मी एक ट्रिक प्रोव्हाइड केली होती, ती म्हणजे कंपनी रिक्वायरमेंट। ठीक आहे, मग सपोज एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब करण्यासाठी दोन लँग्वेजची गरज आहे, म्हणजे त्या दोन लँग्वेजची स्किल आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत पाहिजे, ती दोन लँग्वेज आपल्याला चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजे, तरच आपण त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो। ठीक आहे, मग सपोज त्या दोन लँग्वेज आपण कन्सिडर करूया, सपोज मराठी आणि इंग्लिश, या पद्धतीने। म्हणजे त्या एखाद्या एम्प्लॉयरला दोन लँग्वेज आल्या पाहिजे तरच तो त्या कंपनीमध्ये जॉब करू शकतो। सपोज मग फर्स्ट लँग्वेज मराठी कन्सिडर करूया आणि सेकंड इंग्लिश अशी कन्सिडर करूया। ठीक आहे, दोन्हींपैकी कोणती तरी एक लँग्वेज आली पाहिजे। ठीक आहे, और मराठी और इंग्लिश या दोन लँग्वेजपैकी कोणीतरी एक लँग्वेज त्याला आली पाहिजे तरच तो त्या कंपनीमध्ये जॉब करू शकतो। मग त्यापैकी सपोज एखाद्या एम्प्लॉयरला मराठी येत नाही बट इंग्लिश येते, अशा वेळेस देखील तो त्या कंपनीमध्ये सिलेक्ट होऊ शकतो। ठीक आहे, आणि अदरवाईज सपोज त्याला मराठी येते बट इंग्लिश येत नाही, अशा वेळेस देखील तो त्या कंपनीमध्ये सिलेक्ट होतो। कारण कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे, एकतर त्या एम्प्लॉयरला मराठी आली पाहिजे किंवा इंग्लिश आली पाहिजे, आणि दोन्ही आले तरी वेळ आहे, मग तर तो सिलेक्टच होणार आहे। ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने मग इथे मला ती अप्लाय करायची आहे, तीच कन्सेप्ट इथे आपल्याला अप्लाय करायची आहे कंपनीसारखीच। इथे फक्त आपल्याला ट्रू ऑर फॉल्समध्ये चेक करायचं आहे, आणि तिथे आपण लँग्वेजमध्ये बघत होतो मराठी किंवा इंग्लिश। मग सपोज मराठीसाठी आपण इथे ट्रू कन्सिडर करूया, म्हणजे टी व्हॅल्यू कन्सिडर करूया, आणि इंग्लिशसाठी एफ कन्सिडर करूया। ठीक आहे, आणि जो पुढे पी डिसजंक्शन क्यूचा कॉलम आहे यामध्ये आपल्याला त्या कंपनीमध्ये जॉब मिळतो आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। म्हणजे सपोज बघा टी म्हणजे मराठी लँग्वेज आहे, ठीक आहे, बघा हा फर्स्ट एम्प्लॉयर पी आहे आणि हा सेकंड एम्प्लॉयर आपला क्यू आहे। ठीक आहे ना, मग फर्स्ट जो कामगार आहे त्याला टी म्हणजे सपोज मराठी लँग्वेज येते, सेकंडला देखील काय येते मराठी लँग्वेज येते, अशा वेळेस ते दोन्ही कामगार सिलेक्ट होणार आहेत, म्हणजे इथे व्हॅल्यू किती येणार आहे, ट्रू येणार आहे। ठीक आहे, सिमिलरली सेकंड इथे आहे, फर्स्ट जो एम्प्लॉयर आहे त्याला टी म्हणजे तो
टी आहे त्याची वैल्यू ट्रू टी आहे ट्रू आहे आणि इथे एफ आहे ठीक आहे. बट एका कामगाराची जी वैल्यू म्हणण्यापेक्षा जी लँग्वेज आहे ती मराठी त्याला येते ठीक आहे. म्हणून काय होणार आहे कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये तिथे तो कंपनीमध्ये सिलेक्ट होणार आहे म्हणजे इथे येणार आहे टी. लक्षात येते या पद्धतीने म्हणजे मराठी किंवा इंग्लिश यापैकी त्याला किंवा सॉरी इथे इम्प्लॉयर म्हणण्याऐवजी लँग्वेज म्हणा पी ही एक लँग्वेज आहे आणि क्यू ही एक लँग्वेज आहे म्हणजे ही पी मराठी जर कन्सिडर केली तर क्यूला इंग्लिश कन्सिडर करा आणि ह्या पी आणि क्यूमध्ये ट्रू आणि फॉल्स येस ऑर नॉट येते की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे ट्रू ऑर फॉल्समध्ये ठीक आहे. या पद्धतीने माझ्याकडून सांगताना थोडी मिस्टेक झाली. पी म्हणजे मराठी लँग्वेज कन्सिडर करा क्यू म्हणजे इंग्लिश लँग्वेज कन्सिडर करा सपोज तो इम्प्लॉयरला आणि हा एक इम्प्लॉयर आहे ठीक आहे. या पद्धतीने पी डिजंक्शन क्यू मग त्या इम्प्लॉयरला कंपनीमध्ये जॉब मिळण्यासाठी तिथे बघा इथे मराठी पण येते इंग्लिश पण येते म्हणजे त्याचं सिलेक्शन होणार आहे. इथे मराठी येते बट इंग्लिश येत नाही पण कंपनीची असे काही रिक्वायरमेंट नाही की तुम्हाला दोन्ही लँग्वेज आल्याच पाहिजे ठीक आहे. कोणतरी एक लँग्वेज आली पाहिजे म्हणजे इथे मराठी येते म्हणजे तरी सिलेक्शन होणार आहे. इथे मराठी येत नाही इंग्लिश येते चला तरी पण सिलेक्शन होणार आहे ओके. इथे एफ एफ एकही लँग्वेज येत नाही अशा वेळेस त्याचं सिलेक्शन होईल का ऑब्व्हियसली नाही होणार म्हणजे इथे काय होणार आहे एफ येणार आहे ठीक आहे. या पद्धतीने ते एक्झाम्पल तुम्हाला किंवा ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ह्या डिजंक्शन कनेक्टिव्हिटीसाठी एकदम इझी ट्रिक आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतो इथे आपल्याला कोणता एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे कंपनी रिक्वायरमेंटचं नक्की कंपनीला काय आवश्यकता आहे किंवा कोणतं स्किल कंपनीला आवश्यक आहे आणि त्यानुसार त्या कामगाराला नक्की कोणतं स्किल त्याच्याकडे आहे त्यानुसार तो सिलेक्ट होणार आहे ठीक आहे. म्हणजे थोडक्यात वन शॉटमध्ये तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे इथे कंपनी रिक्वायरमेंट ठीक आहे. एवढे दोन वर्ड तुम्ही लक्षात ठेवा ह्या डिजंक्शनच्या कनेक्टिव्हिटीसाठी ठीक आहे. लक्षात आलेलं असेल तुमच्या आता ही होती आपली सेकंड नंबरची कनेक्टिव्हिटी डिजंक्शन किंवा ऑर. आता जी नेक्स्ट आहे ती आहे आपली थर्ड नंबरची कोणती आहे तर इफ देनची बरोबर ना. इफ देनमध्ये देखील आपल्याला चार्ट प्रिपेअर करायचा आहे त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत कनेक्टिव्हिटी नंबर थ्री इफ देन कळतं आहे. इफ देन या पद्धतीने इफ देनला आपण नोटेशनमध्ये किंवा सिम्बॉलिकली या पद्धतीने राईट करणार आहोत म्हणजेच इफ देनमध्ये आपण हा लॉजिकमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने ओळखणार आहोत किंवा तो वर्ड कोणता आहे इफ देनसाठीचा तर कंडिशनल स्टेटमेंट ठीक आहे. हा महत्त्वाचा आहे कंडिशनल स्टेटमेंट. आता ह्या कंडिशनल स्टेटमेंटसाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. अगेन आपण चार्ट प्रिपेअर करणार आहोत त्याआधी ते जी काही स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट ते कशा पद्धतीने राईट करता येईल तर पी हे एक सिंपल स्टेटमेंट असेल बरोबर. इम्प्लाईज म्हणजे कंडिशनल क्यू या पद्धतीने हे सेकंड स्टेटमेंट पी कंडिशनल क्यू या पद्धतीने हे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे आणि याची आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची आहे. अगेन त्याच पद्धतीने बघा मगाशी ज्या पद्धतीने आपण फॉर्म केलेला आहे ट्रूथ व्हॅल्यू त्याच पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा मी इथे अगेन तो चार्ट प्रिपेअर करतो. आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत पी आणि क्यू आणि इकडे लास्ट पी इम्प्लाईज क्यू या पद्धतीने असेल. सो अगेन आपल्याकडे फोर रो असतील सेकंड थर्ड फोर्थ नंबरची ओके. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया बघा कशा पद्धतीने. फर्स्ट कॉलम पीचा असेल सेकंड क्यूचा असेल फर्स्ट स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट त्यानंतर पी इम्प्लाईज क्यू ठीक आहे. पी कंडिशनल क्यू आणि आता पीच्या फर्स्ट दोन व्हॅल्यू ट्रू असतील ठीक आहे. नंतर एफ इथे पण एफ इथे मात्र टी एफ टी एफ. हा चार्ट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगणारच आहे ठीक आहे. एकदम इझी आहे ते पण बघा. आता आपल्याकडे या पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यूज आहे दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याकडे घेऊन आहेत थोडक्यात. आपल्याला पुढे त्याच्या कंडिशनलसाठीच्या ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत. आता आपण दोन कनेक्टिव्हिटी बघितल्या फर्स्ट म्हणजे कंजक्शन त्यानंतर डिजंक्शन बरोबर. कंजक्शनसाठी चुकीला माफी नाही ट्रिक मी सांगतो आहे कंजक्शनसाठी चुकीला माफी नाही. डिजंक्शनसाठी कंपनी रिक्वायरमेंट कोणतीतरी एक लँग्वेज आली पाहिजे ठीक आहे. ह्या झाल्या दोन कनेक्टिव्हिटी दोन ट्रिक्स. आता नेक्स्ट जे आहे इफ देन यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कंक्लुजन ऑलवेज ट्रू पाहिजे ठीक आहे. कंक्लुजन आता हा एक नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी कंक्लुजन किंवा तुम्ही ऐकलेलं देखील असेल यूज केलेला असेल. कंक्लुजन म्हणजे काय असतं थोडक्यात निष्कर्ष ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करता एक्सपेरिमेंट केल्यानंतर ज्यावेळेस फायनली काहीतरी जो तुम्हाला जे भेटतं त्याला आपण म्हणतो निष्कर्ष ठीक आहे. एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे आपल्याला काहीतरी भेटतं मटेरियल भेटतं काहीतरी त्याच्यातून
काय म्हणतात त्याला, काहीतरी त्याच्यातून आपल्याला व्हेरीफाय होत असतं, ते जे काही व्हेरिफिकेशन आहे त्याला आपण कंक्लुजन म्हणत असतो. ठीक आहे, तेच कंक्लुजन म्हणजे आपलं इथे हे क्यू स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे, हे क्यू स्टेटमेंट असणार आहे. आणि जे हे पी आधीचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण हायपोथेसिस म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे इफ नंतरचं जे सेंटेन्स आहे त्याला आपण हायपोथेसिस म्हणणार आहोत, आणि दे नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण कंक्लुजन म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आधीचा हायपोथेसिस काहीतरी सिद्धांत असेल आणि त्या सिद्धांतानुसार आपल्याला काहीतरी कंक्लुजन भेटणार आहे. या पद्धतीने ती कॉन्सेप्ट आहे या कंडिशनल स्टेटमेंटसाठी किंवा इफ देन यामध्ये. ठीक आहे, मग हे झालं तुमचं कंक्लुजन हायपोथेसिस. लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, हायपोथेसिस कोणतं आहे, हे पी स्टेटमेंट आहे. हायपोथेसिस म्हणजे काहीतरी थोडक्यात सिद्धांत आहे. ठीक आहे, हायपोथेसिस, आणि त्यावरनं काहीतरी क्यू स्टेटमेंट भेटते, ते क्यू स्टेटमेंट म्हणजे तुमचं कंक्लुजन म्हणजे निष्कर्ष असणार आहे. आणि हे आपल्याला ट्रू पाहिजे ऑलवेज. ठीक आहे, हे मी तुम्हाला ट्रिक सांगतो आहे. हे जे काही क्यू स्टेटमेंट आहे म्हणजे कंक्लुजन आहे. ठीक आहे ना, मी बघा, मी मुद्दाम तो वर्ड यूज करतो आहे, कंक्लुजन. लक्षात ठेवा, ते कंक्लुजन ही एक ट्रिक आहे. कंक्लुजन ऑलवेज ट्रू. ठीक आहे, ही या थर्ड नंबरच्या कनेक्टिव्हिटीसाठी ट्रिक आहे. कंक्लुजन इज ऑलवेज ट्रू. ठीक आहे, ते ऑलवेज ट्रू पाहिजे तरच आपल्याला इकडे पी कंडिशनल क्यूचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला ट्रू भेटणार आहे. मग आता आपण ते सिम्प्लिफाय करूया. बघा, हे देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, मग आता आपल्याला कंक्लुजन ट्रू पाहिजे. कंक्लुजनची जो कॉलम आहे तो आहे आपला क्यूचा, हा ऑलवेज ट्रू पाहिजे. तर बघा, इकडे कोणताही असू द्या, फक्त इकडे एफ एफ ज्यावेळेस असेल त्यावेळेस इकडे मात्र ट्रू होणार आहे. म्हणजे मी ते एक्झाम्पलनुसार मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. बघा, त्या याच्यामध्ये सपोज इथे फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ती ट्रू आहे, म्हणजे फर्स्ट जी स्टेटमेंट आहे ती ट्रू आहे. सेकंड जे आहे ते देखील ट्रू आहे. बरोबर, म्हणजे कंक्लुजन इथे कंक्लुजन कोणतं आहे, इथे हे क्यूचं जे स्टेटमेंट आहे ते इथे ट्रू आहे. म्हणजे होल जे स्टेटमेंट आहे ती ट्रू आहे. ठीक आहे, कंक्लुजन आपल्याला ट्रू पाहिजे. मी पुन्हा सांगतो, बघा, इथे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, बट जे सेकंड आहे कंक्लुजन निष्कर्ष जो काय आहे तो चुकीचा आहे, त्यामुळे आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो फॉल्स येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे कंक्लुजन ट्रू होते, काहीतरी निष्कर्ष भेटतोय, म्हणजे आपला होल जो एक्सपेरिमेंट आहे तो ट्रू आहे. ठीक आहे, इथे थर्ड नंबरमध्ये कंक्लुजन अगेन ट्रू आहे, त्यामुळे आपल्याला इथे काय भेटणार आहे, ट्रू भेटणार आहे, एक्सपेरिमेंट सक्सेस झाला. करेक्ट, आता त्यानंतर लास्ट, आता इथे थोडंसं केअरफुली बघा, आणि इथे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे, इथे काय आहे की लास्ट कॉलममध्ये म्हणजे कंक्लुजन जे आहे आपलं क्यूचं ते काय आहे, एफ आहे. बट त्याआधी देखील काय आहे, इथे एफ आहे, म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे ते देखील एफ आहे, त्याचं हायपोथेसिस देखील एफ आहे. हायपोथेसिस एफ असल्यामुळे कंक्लुजन देखील एफ आहे. मग हे जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर ऑब्व्हियसली ते काय आहे, ट्रू आहे. बघा ना, त्याचं हायपोथेसिस म्हणजे जी काही सिद्धांत आहे तोच चुकीचा आहे. तर मग सिद्धांत चुकीचा असल्यामुळे त्याच्यातून निष्कर्ष भेटणारा तो कसं काय योग्य भेटेल, तो देखील चुकीचाच भेटणार आहे. म्हणजे ही जी काही कंडिशन आहे ही बेसिकली ट्रू आहे, म्हणून इथे व्हॅल्यू किती येते, ट्रू येते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नाहीतर तुम्ही असं कन्सिडर करायला नको की मी आता जी ट्रिक सांगितली कंक्लुजन ऑलवेज ट्रू आणि मग इथे फॉल्स आहे म्हणून इथे काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बट ज्यावेळेस इथे फॉल्स येणार आहे त्यावेळेस इकडे व्हॅल्यू चेक करत जा की इथे एफ आहे की टी आहे. ठीक आहे, एफ असेल तर इकडे ट्रू होणार आहे, बट इकडे जर ट्रू असेल तर इकडे मात्र एफ होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने अगेन मी एक्सप्लेन करतो थोडक्यात. बघा, आपल्याला काय पाहिजे, कंक्लुजन ऑलवेज ट्रू पाहिजे. कंक्लुजन इथे कोणतं आहे, हे जे आहे आपलं क्यू स्टेटमेंट, हे आहे आपलं कंक्लुजन. ठीक आहे, आणि हे जे पी स्टेटमेंट आहे हे आहे आपलं हायपोथेसिस. ठीक आहे, हे हायपोथेसिस, हे कंक्लुजन. मग हे क्यू जे स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला ट्रू पाहिजे. इथे बघा, फर्स्ट याच्यामध्ये, इथे फर्स्ट याच्यामध्ये फर्स्ट जे ट्रू आहे, इथे सेकंड ट्रू आहे, हाय कंक्लुजन जे आहे ते आपलं ट्रू आहे म्हणून इथे ट्रू येणार आहे. ठीक आहे, इथे एफ आहे कंक्लुजन त्यामुळे इथे एफ येणार आहे, इथे ट्रू आहे त्यामुळे इथे आपल्याला ट्रू भेटणार आहे. ठीक आहे, आणि लास्ट इथे एफ आहे बट त्याचं हायपोथेसिस देखील कसं आहे, एफ आहे, फॉल्स आहे, त्यामुळे होलची कंडिशन आहे ती मात्र ट्रू होणार आहे, हे लक्षात घ्या. कळतंय, या पद्धतीने हे होती कंडिशनल लॉजिकल कनेक्टिव्हिटीज किंवा इफ देनची कंडिशन. या पद्धतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे इफ देनसाठीची. ठीक आहे, किंवा कंडिशनल कनेक्टिव्हिटीसाठी. आता लास्ट म्हणजे आपली बाय कंडिशनल. ठीक आहे, लास्ट नंबरची कंडिशन आपल्याला अभ्यासायची आहे. आता बघा, ही व्यवस्थित समजलेली असेल, थ्री कंडिशन आपल्या अभ्यासून झालेल्या आहेत. आता लास्ट, कारण हे जर जमलं तरच तुम्हाला पुढे जमणार आहे म्हणून हे मी तुम्हाला अगेन एक्सप्लेन केलं. ठीक आहे, ह्या लेक्चरमध्ये देखील. सो लास्ट बाय कंडिशनल, बाय कंडिशनलसाठी आपण नोटेशन किंवा ते सिम्बॉल आहे ते या पद्धतीने डबल इम्प्लाईज.
ठीक है, आणि ते त्याच्यामध्ये वर्ड कोणता असतो, इफ अँड ओनली इफ, मी शॉर्टमध्ये लिहितो इफ अँड ओनली इफ या पद्धतीने, आय डब्ल्यू एफ, ठीक आहे, या पद्धतीने. आता याचा अगेन आपल्याला टू टेबल प्रिपेअर करायचा आहे, तो चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. मग मी त्याआधी सिम्बॉलिकली राईट करतो ना की हे कशा पद्धतीने असेल, ठीक आहे. मग आपल्याकडे एक पी काहीतरी सिम्पल स्टेटमेंट असेल अगेन याच पद्धतीने. त्यानंतर इथे कनेक्टिव्हिटी काय असेल, बाय कंडिशनल, म्हणजे डबल इम्प्लाईज क्यू असणार आहे. हे एक सिंपल स्टेटमेंट, हे एक सिंपल स्टेटमेंट, आणि हे दोन सिंपल स्टेटमेंट या कनेक्टिव्हिटीने जॉईन होणार आहेत, म्हणजे हे जे होल स्टेटमेंट आहे हे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे, ठीक आहे. मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे. मग आता ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता आपण अगेन चार्ट ड्रॉ करूया आणि त्या चार्टनुसार ह्या याच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया, ठीक आहे. ओके, मग मी आता चार्ट ड्रॉ करतो, ठीक आहे. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. आधी मी स्टेटमेंट राईट करतो, बघा हे फर्स्ट स्टेटमेंट पी, त्यानंतर क्यू, आणि लास्ट याच्यामध्ये पी इम्प्लाईज क्यू, ठीक आहे. या पद्धतीने ही बाय कंडिशनसाठी हा चार्ट प्रिपेअर होईल या पद्धतीने. आता मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. फर्स्ट सपोज टू टू आहेत, नंतर एफ एफ आहे, नंतर इथे टी एफ टी आणि एफ, या पद्धतीने त्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत पी आणि क्यूच्या. आता आपल्याला पी डबल इम्प्लाईज क्यू किंवा बाय कंडिशनल क्यू त्याची त्या कॉलमची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ठीक आहे. आता अगेन इथे ही ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी अगेन आपण एक ट्रिक आपण अभ्यासूया. इथे एकदम सिंपल ट्रिक आहे, इथे ती ट्रिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याचं साईन आपण चेक करत असतो, त्या नंबरचं, त्या इंटीजरचं साईन आपण चेक करत असतो. फॉर एक्झाम्पल मी इथे राईट करतो, बघा सपोज इंटीजरचं मल्टिप्लिकेशन, हां आपल्याला ट्रिक काय आहे इथे, ट्रिक मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. आता हे मल्टिप्लिकेशन कसं असेल बघा, इथे सपोज मी घेतलं टू इंटू थ्री, ॲन्सर किती भेटेल, सिक्स भेटेल, खूप इझी आहे बरोबर. पण आता सपोज मी असं घेतलं मायनस टू इंटू मायनस थ्री, ॲन्सर किती भेटेल याचं, मायनस मायनस प्लस होईल, आणि टू थ्रीचा सिक्स भेटेल, म्हणजे प्लस सिक्स भेटेल. ओके, आता सपोज मी असं घेतलं मायनस टू इंटू थ्री, आता एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, फर्स्ट व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ही सेकंड पॉझिटिव्ह आहे. मग अशा वेळेस आपल्याला इथे व्हॅल्यू किती भेटेल, तर टू थ्रीचा सिक्स भेटेल, बट ऑपोजिट साईन असल्यामुळे इथे निगेटिव्ह होणार आहे, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे इथे आपण ज्या पद्धतीने हे ॲन्सर फाइंड करत असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कशा पद्धतीने बघा, म्हणजे सपोज ही जी काही टी व्हॅल्यू आहे इथे, ट्रू जी व्हॅल्यू आहे तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करूया, ठीक आहे, आणि जी एफ व्हॅल्यू आहे तिला आपण निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करूया. तर मग बघा त्यानुसार जर आपण इथे अप्लाय करायला गेलो, तर इथे बघा मी ती इथे राईट करतो, सपोज ह्या ब्रॅकेटमध्ये जी टी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह आहे बरोबर, आणि एफसाठी आपल्याला निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे, म्हणजे हे पण पॉझिटिव्ह लिहिता येईल, इथे पण पॉझिटिव्ह लिहिता येईल, इथे निगेटिव्ह होईल, इथे पॉझिटिव्ह, इथे पण निगेटिव्ह, आणि इथे पण निगेटिव्ह, ठीक आहे. मुद्दा मी सिम्बॉलिकली ते राईट केलेलं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या फॉर्ममध्ये, म्हणजे तुम्हाला ते आणखीन इझी जाईल त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिण्यासाठी. बघा मल्टिप्लिकेशन करायचं आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन आपल्याला पॉझिटिव्ह भेटेल, म्हणजे टी भेटेल बरोबर, कळतंय ना. ओके, डायरेक्ट टी आणि एफमध्येच लिहितो. त्यानंतर इथे टी आणि एफ आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल, साईन ऑपोजिट असेल तर निगेटिव्ह भेटतं, म्हणजे इथे येईल निगेटिव्ह, म्हणजेच किती येईल, एफ येईल. ओके करेक्ट, या पद्धतीने इथे एफ आणि टी आहे, अगेन इथे ऑपोजिट साईन आहे, आधी निगेटिव्ह आहे नंतर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे देखील आपल्याला एफच भेटेल, ठीक आहे, निगेटिव्ह साईन भेटेल, म्हणजेच एफ भेटणार आहे, फॉल्स व्हॅल्यू भेटेल. आणि आता इथे मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होतं बरोबर, आणि प्लस म्हणजे काय, आपली ट्रू व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे येईल टी, ठीक आहे. या पद्धतीने ह्या चारही व्हॅल्यू किंवा ह्या बाय कंडिशनलमध्ये या पद्धतीने आपण ही मल्टिप्लिकेशनची ट्रिक वापरून ही ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करणार आहोत या पद्धतीने, कळते. सिम्पली मल्टिप्लिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा मल्टिप्लिकेशन बेसिकली तुम्हाला ते जमतंच, फक्त ती इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे, ही ट्रिक म्हणून यूज करायचं आहे, ठीक आहे. ही झाली बाय कंडिशनलची कनेक्टिव्हिटी, या पद्धतीने त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करतो, ठीक आहे. फोर्थ नंबरची होती, आता लास्ट नंबर म्हणजे आपला निगेशनची. ही एकदम इझी आहे, निगेशनची देखील कशा पद्धतीने आहे बघा, लास्ट फोर्थ नंतर फाईव्ह नंबरची कनेक्टिव्हिटी आहे निगेशन. व्हॉट इज अ निगेशन, व्हॉट इज मीन बाय निगेशन, निगेशन आपण त्याला सिम्बॉल या पद्धतीने आहे, ठीक आहे. आणि निगेशनसाठी आपण यूज करतो, म्हणजे तो वर्ड कोणता आहे, निगेशन,
मध्ये नॉट, ठीक आहे। लॉजिक मध्ये आपण निगेशन वर्ड यूज करतो आणि इन जनरली आपण त्याला नॉट ह्या कनेक्टिव्हिटीने यूज करत असतो, ठीक आहे। नॉट कनेक्टिव्हिटी यूज असते त्या सेंटेन्समध्ये। तर आता नॉट जर असेल तर सिंपली जर ते सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण निगेटिव्ह करत असतो, जर निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करत असतो। म्हणजे होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं, या पद्धतीने। एक्झाम्पल या पद्धतीने असेल, राजू एट अ मँगो, ठीक आहे। तेच सेंटेन्स जर निगेटिव्ह करायचं असेल तर राजू डज नॉट एट अ मँगो, ठीक आहे। या पद्धतीने ते निगेटिव्ह होईल, म्हणजेच इथे आपल्याला ते या पद्धतीने राईट करता येईल सिम्बॉलिकली। हां, एका स्टेटमेंटच्या फॉरवर्डमध्ये सपोज आपल्याकडे गिवन पी इन स्टेटमेंट, आता इथे दोन स्टेटमेंटची काही गरज नाही आपल्याला, फक्त एक सिंगल स्टेटमेंट पाहिजे, कारण निगेशन आपण एका सिंपल स्टेटमेंटचं करू शकतो, ठीक आहे। पुढे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कशा पद्धतीने घ्यायचं आहे तो पुढच्या टॉपिकमध्ये ती कन्सेप्ट आहे। इथे आपल्याला फक्त एक सिंपल कोणतरी एक सिंपल स्टेटमेंट आहे त्याच्यावरती निगेशन अप्लाय करायचं आहे। मग मी अगेन तो एक चार्ट प्रिपेअर करतो, सिंपल आहे, चला यानेच करतो, तो जास्त काही मोठा नाही आहे। आपल्याला फक्त पी बरोबर आणि त्याचं निगेशन पी घ्यायचं आहे, ठीक आहे। ही निगेशन अप्लाय करायचं आहे, बरोबर, ही कनेक्टिव्हिटी अप्लाय करायची आहे। काय होतं तर त्याच्यासाठी दोनच व्हॅल्यू येणार आहेत, एकतर ट्रू, दोनच कंडिशन असेल, एकतर ती ट्रू असेल किंवा फॉल्स असेल। मग जर ते जर सेंटेन्स जर ट्रू असेल तर निगेशन करून त्याचं यफ होणार आहे, आणि ते जर यफ असेल तर निगेशन करून ते ट्रू होणार आहे। झाला हा आपला चार्ट या पद्धतीने, कळतंय? हे झालं निगेशनसाठीचं, एकदम इझी आहे, ठीक आहे। फक्त होकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी। या पद्धतीने आत्तापर्यंत आपण काय काय अभ्यासलेलं आहे, फर्स्ट म्हणजे काय, बघा मी जी नोट्स काढलेली आहे त्यामधून तुम्हाला रीड करतो सांगतो। फर्स्ट जे आपण अभ्यासलं ते म्हणजे स्टेटमेंटची डेफिनेशन आपण अभ्यासली, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट, एक्झाम्पल्स, ओपन सेंटेन्स काय आहे, नंतर सेंटेन्सचे टाईप्स आपण अभ्यासले, ठीक आहे। म्हणजे जी होल जी कन्सेप्ट होती ती स्टेटमेंटवरती आधारित होती, आणि ते स्टेटमेंट हे पूर्ण कशावरती डिपेंड होतं तर त्या सेंटेन्सवरती डिपेंड होतं, म्हणजे नक्की सेंटेन्स कोणत्या टाईपमध्ये आहे, ठीक आहे, असर्टिव आहे, एक्सक्लामेटरी आहे, इंटरोगेटिव आहे, इम्पेरेटिव आहे, की ते ओपन सेंटेन्स आहे, यावरती ते सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे की नाही हे आपण डिफाईन करत होतो, बरोबर। मग सिम्पली स्टेटमेंटची डेफिनेशन होती असर्टिव सेंटेन्स पाहिजे तरच आपण त्याला स्टेटमेंट म्हणत होतो, अदरवाईज ते स्टेटमेंट नसणार आहे, ठीक आहे। या पद्धतीने ती कॉन्सेप्ट होती। त्यानंतर आपण सेकंड कॉन्सेप्ट आपण अभ्यासली ती म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हिटी, तीच आपण आता अभ्यासत आहोत। या लॉजिकल कनेक्टिव्हजमध्ये आपल्याला किती टाईपची कनेक्टिव्हिटीज अभ्यासायची आहे तर 5 टाईपचे कनेक्टिव्हिटीज अभ्यासायचे आहेत, ठीक आहे। फर्स्ट म्हणजे आपले कंजंक्शनची कनेक्टिव्हिटी असणार आहे, त्यानंतर डिसजंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि लास्ट नंबरची ही निगेशन, अशा 5 टाईपच्या कनेक्टिव्हिटीज आहेत। ह्या कनेक्टिव्हिटीज कुठून फॉर्म झालेल्या आहेत तर ज्यावेळेस दोन सिंपल स्टेटमेंट कंबाईन होतात, जॉईन होतात, आणि जॉईन होताना ज्यावेळेस मध्यभागी जी कनेक्टिव्हिटी यूज होत असते, ठीक आहे, त्या ह्या कनेक्टिव्हिटीज आहेत, 5 कनेक्टिव्हिटीज, ठीक आहे। आणि ह्या 5 कनेक्टिव्हिटीजने ते सिंपल स्टेटमेंट जॉईन होत असतात, ठीक आहे। आणि ते सिंपल स्टेटमेंट जॉईन होऊन एक कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होत असतं, आणि मग आपण काय शिकलो की त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायच्या, ठीक आहे। आणि मग ती मी 1 बाय 1 एका कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला एक्सप्लेन केलं। सपोज दोन स्टेटमेंट हे जर कंजंक्शनच्या फॉरवर्डमध्ये असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायची, डी जंक्शनच्या फॉरवर्डमध्ये असतील तर कशा पद्धतीने, इम्प्लिफिकेशनच्या फॉरवर्डमध्ये असेल तर कशा पद्धतीने, बाय किंवा डबल इम्प्लिकेशनच्या फॉरवर्डमध्ये असेल तर कशा पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे प्रत्येक कनेक्टिव्हिटीसाठी मी तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू एक्सप्लेन केली। आता आपण जाऊया नेक्स्ट कन्सेप्टकडे, नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे। स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आय थिंक हा आपला टॉपिक नंबर 4 आहे, त्याच्याआधी आहे ट्रूथ टेबल प्रिपरेशन 3 नंबरचा, बट मी तो तुम्हाला ह्या पूर्ण कन्सेप्ट नंतर एक्सप्लेन करतो, ठीक आहे। म्हणजे काय होईल की डायरेक्टली आपण ट्रूथ टेबलचा जो चार्ट आहे किंवा ते जे एक्झाम्पल बघणार आहोत त्यामध्ये मी सर्व ह्या म्हणजे आता आपण जी कन्सेप्ट बघितली ना त्यामध्ये सर्व एक्झाम्पल मी त्याच ट्रूथ टेबलमध्ये एक्सप्लेन करेल, ठीक आहे। एकाच एक्झाम्पलमध्ये सर्व कन्सेप्ट मी एक्सप्लेन करेल, ओके। तर आता नेक्स्ट पॉईंट आपला आहे स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स। आता व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे, ओके। आपला पॉईंट स्टेटमेंट पॅटर्न, स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स,
ठीक आहे. या पद्धतीने दोन टॉपिक आहेत इथे, बेसिकली सब टॉपिक, स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण स्टेटमेंट पॅटर्न लक्षात घेऊया आणि त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्सची कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, तर स्टेटमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे ती आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे, मी ती एक्सप्लेन केलेली आहे, तुम्हाला ती समजलेली आहे. ठीक आहे, स्टेटमेंट आत्ताच मी एक्सप्लेन केलं की असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे त्या असर्टिव्ह सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणत असतो. ठीक आहे, आता मात्र आपल्याला अभ्यासायचं आहे स्टेटमेंट पॅटर्न. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? तर मी आत्ताच लॉजिकल कनेक्टिव्समध्ये मी तुम्हाला या पद्धतीने घेत होतो, बघा या पद्धतीने घेत होतो, पी डिजंक्शन, क्यू पी कंजंक्शन, क्यू, या पद्धतीने मी अशा टर्म घेतल्या होत्या बरोबर, आणि यांची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली होती. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, ठीक आहे ना, ह्या पद्धतीचे इथे तर फक्त दोनच सिंपल स्टेटमेंट कंबाईन होत होते. सपोज या पद्धतीने असेल पी कंजंक्शन, सॉरी डी जंक्शन क्यू, त्यानंतर निगेशन पी कंजंक्शन क्यू, या पद्धतीने अशी या टाईपमध्ये जर स्टेटमेंट असतील, ठीक आहे, एक्झाम्पल असतील, तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, की आपल्या ज्या स्टेटमेंट आहेत, ठीक आहे ना, सिंपल स्टेटमेंट विथ लॉजिकल कनेक्टिव्हिटीचं कॉम्बिनेशन, ठीक आहे, कॉम्बिनेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट अँड लॉजिकल कनेक्टिव्हिटीज विच इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न, किंवा विच इज फॉर्म स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे बघा, इथे आपण ह्या स्टेटमेंट पॅटर्न, हा पूर्ण जो होल जी टर्म आहे ह्याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. हा एक छोटा सिंपलचा स्टेटमेंट पॅटर्नच आहे, ठीक आहे, हा देखील स्टेटमेंट पॅटर्नच आहे. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, एकदम इझी आहे, फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहे. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? तर त्यामध्ये आपल्याला काय असणार आहे, सिंपल स्टेटमेंट आणि सिंपल स्टेटमेंट विथ लॉजिकल कनेक्टिव्ह्स. ठीक आहे ना, इथे बघा, इथे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, थ्री लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि दोन स्टेटमेंट मिळून ते जे काही एक्झाम्पल फॉर्म झालेलं आहे, स्टेटमेंट फॉर्म झालेलं आहे, त्या होल कन्सेप्टला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. कळते, इतकी इझी कन्सेप्ट आहे स्टेटमेंट पॅटर्नची. बघा, मी रीड करतो, ई पी क्यू आर एस आर अ सिंपल स्टेटमेंट, देन दिस स्टेटमेंट अँड कनेक्टिव्हज फॉर्म स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, म्हणजे मी जे आता एक्सप्लेन केलं तेच. कळते, स्टेटमेंट पॅटर्नची कन्सेप्ट या पद्धतीने. आता जाऊया लॉजिकल इक्विव्हॅलन्सकडे. व्हॉट इज मीन बाय लॉजिकल इक्विव्हॅलन्स? तर एकदम सिंपल आहे. बघा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असणार आहे, की बघा मी आधी रीड करतो, टू स्टेटमेंट पॅटर्न आर अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स इफ इज दे हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. ठीक आहे, म्हणजेच काय, बघा इथं मी थोडक्यात राईट करतो, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. सपोज पी कन सॉरी डी जंक्शन क्यू आणि पी कंजंक्शन क्यू, हां, फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. या पद्धतीने पुढे काहीतरी हा चार्ट असेल, ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यूज असतील, ट्रूथ टेबल असेल पी क्यू, इकडे आपण टी एफ या पद्धतीने व्हॅल्यूज असतील. ठीक आहे, आणि आपण ज्यावेळेस इथे व्हॅल्यू फाइंड करणार आहोत, ठीक आहे, इथे टी टी भेटलं आणि इथे देखील टी टी जर भेटले, तर इथे बघा पी डी जंक्शन क्यूच्या व्हॅल्यू आपल्याला ट्रू भेटली आहे फर्स्ट आणि सेकंड कॉलममध्ये. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंड रोमध्ये, आणि इथे पी डी जंक्शन सॉरी कंजंक्शन क्यूमध्ये देखील आपल्याला ट्रूज भेटलेले आहेत. म्हणजे ह्या कॉलम नंबर, सपोज हे किती आहे, थ्री, आणि इथे फोर नंबरचं आहे. ठीक आहे, कॉलम नंबर थ्री आणि फोरमध्ये ज्या रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या दोन्ही कॉलमच्या कशा आहेत, सेम आहेत बरोबर. इथे पण ट्रू आहे, इथे बघा, इथे ट्रू आहे, तर त्याची इथे पण व्हॅल्यू ट्रू आहे, इथे ट्रू आहे, इथे पण ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजे अशा वेळेस मी काय म्हणू शकतो, की हा कॉलम नंबर थ्री आणि कॉलम नंबर फोर हे कसे आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे एकदम सिंपल आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, की त्या कॉलममधील रिस्पेक्टिव्ह त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेम पाहिजे आपल्याला. ठीक आहे, सपोज इथे जर एफ असता, लक्षात येते, सपोज इथे फर्स्ट कोणती एनी व्हॅल्यू, सपोज इथे इथे एफ असतात, तर हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स असतं का, नसतं, कारण इथे व्हॅल्यू ट्रू आहे, इथे आहे. ठीक आहे, बट जी सेकंड व्हॅल्यू आहे इथे ट्रू आहे आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह इकडे सेकंड कॉलममध्ये, म्हणजे फोर्थ कॉलममध्ये इकडे किती आहे, एफ आहे. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो, थ्री इज अ नॉट इक्विव्हॅलन्स टू फोर. कळते, या पद्धतीने, म्हणजे ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स नसणार आहे. या पद्धतीने ही लॉजिकल इक्विव्हॅलन्सची कन्सेप्ट आहे. दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आल्या? वाट बघा, मी पुन्हा सांगतो, व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे की असा फॉर्म की ज्यामध्ये आपल्याला सिंपल स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हिटीज यांचं कॉम्बिनेशन असतं, आणि त्यावेळेस त्या कॉम्बिनेशन मिळून जे काही
स्टेटमेंट फॉर्म होतं त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणत असतो, ठीक आहे. जे एक्झाम्पल फॉर्म होतं त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणत असतो. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स कधी म्हणणार आहोत, दोन स्टेटमेंट, ठीक आहे ना, दोन कंपाऊंड स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलन्स कधी असणार आहे, ज्यावेळेस त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सेम असतील त्यावेळेस त्याला आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणणार आहोत, ठीक आहे. या पद्धतीने ही झाली स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्सची कॉन्सेप्ट. आता जाऊया नेक्स्ट कॉन्सेप्टकडे, ठीक आहे. पटापट आपल्याला एक एक कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहे, कारण वन शॉट लेक्चर आहे आपल्याकडे. पूर्ण ह्या लेक्चरमध्ये सर्व कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत, ठीक आहे. आणि एकदम इझी इझी आहे, त्यामध्ये कोणती टॉपिक किंवा कोणती कॉन्सेप्ट हार्ड नाही आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे टॉटोलॉजी. टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिन्जन्सी. टॉटोलॉजी, TAU, टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कंटिजेन्सी, ठीक आहे. मी मुद्दाम या पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे मी डायरेक्टली याच्यातच नोट त्या टॉपिकची राईट करणार आहे. ओके, तीन कॉन्सेप्ट महत्त्वाचे आहेत ज्या तुम्हाला पुढे एक्झाम्पलमध्ये यूज करायचे आहेत. कोणकोणत्या? टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिजेन्सी, ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला ट्रूथ टेबल अजून प्रिपेअर करायला शिकवलेलं नाही, किंवा म्हणजे ह्या टॉपिकमध्ये शिकवलेलं नाही ह्या लेक्चरमध्ये. बेसिकली ते आधीच ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे, बट इथे सध्या मी तुम्हाला तो एक्सप्लेन केलेला नाही. तो आपल्याला ह्या टॉपिकनंतर मी बेसिकली एक्सप्लेन करणार आहे, म्हणजे ते एकाच फ्लोमध्ये सर्व येणार आहे. तर त्या ट्रूथ टेबलमध्ये ज्यावेळेस मी आता बघा, ज्या ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड केला कंजक्शनसाठी, डिजंक्शनसाठी, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यू आपण फाईंड केल्या त्या चार्टने फॉर्म केल्या, बरोबर ना. तर चार्ट आपण ड्रॉ करायचो आणि त्या चार्टमध्ये त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करत असायचो लास्ट कॉलममध्ये, बरोबर ना. ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग आता त्या कॉलममधीलच व्हॅल्यू आपल्याला चेक करायची आहे तिथे, टॉटोलॉजीमध्ये, कॉन्ट्राडिक्शनमध्ये आणि कंटिन्जन्सीमध्ये, ठीक आहे. मी आधी ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो ना की टॉटोलॉजी म्हणजे काय आहे, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आहे आणि कंटिन्जन्सीमध्ये काय आहे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला ती व्यवस्थित अंडरस्टँड होईल. बघा, तर फर्स्ट आहे आपल्याकडे टॉटोलॉजी, ठीक आहे. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर टॉटोलॉजी म्हणजे काय असणार आहे, तर टॉटोलॉजी म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या स्टेटमेंट चा किंवा स्टेटमेंट पॅटर्नचा ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार आहोत त्यावेळेस त्या ट्रूथ टेबलमध्ये लास्ट कॉलममध्ये ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज असणार आहेत त्या सर्व व्हॅल्यू, सर्व व्हॅल्यू आपल्याला ह्या ट्रू भेटल्या पाहिजेत, ठीक आहे. आपल्याला कशा भेटल्या पाहिजेत? ट्रू भेटल्या पाहिजेत. इथे मी लिहून घेतो, ऑल व्हॅल्यूज आर ट्रू, ठीक आहे. ऑल व्हॅल्यूज आर ट्रू भेटल्या पाहिजेत. कशामध्ये? टॉटोलॉजीच्या कंडिशनमध्ये. टॉटोलॉजी जर स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटने ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार आहोत, त्याचा ट्रूथ टेबल म्हणजे जो चार्ट प्रिपेअर करणार आहोत त्यावेळेस त्याच्या लास्ट कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू ह्या ट्रू भेटणार आहेत, ठीक आहे. एकही व्हॅल्यू एफ भेटणार म्हणजे फॉल्स भेटणार नाही, सगळ्या व्हॅल्यू कशा भेटणार आहेत? ट्रू भेटणार आहेत. अशा वेळेस ते टॉटोलॉजीचं स्टेटमेंट असणार आहे. आता जाऊया कॉन्ट्राडिक्शनकडे. कॉन्ट्राडिक्शनमध्ये आपल्याकडे काय भेटणार आहे? कॉन्ट्राडिक्शनमध्ये आपल्याला इथे ऑल व्हॅल्यूज ह्या ऑपोजिट, याच्या ऑपोजिट भेटणार आहेत, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज ह्या फॉल्स भेटणार आहेत. ऑल व्हॅल्यूज आर फॉल्स, ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू कशा भेटणार आहेत? फॉल्स भेटणार आहेत. आणि कंटिन्जन्सीमध्ये मिक्स असणार आहेत, ठीक आहे. इथे मिक्स म्हणतो, मिक्स म्हणजे कशा असणार आहे, तर त्या काही ट्रू पण असतील आणि काही ये पण असतील, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे, ठीक आहे. काही व्हॅल्यू ह्या ट्रू असतील, म्हणजे काहीमध्ये एक देखील असू शकते, ठीक आहे. आणि बाकीच्या सगळ्या फॉल्स असू शकतात, म्हणजे त्यामध्ये केवळ ट्रू पण असणार आहे आणि केवळ फॉल्स पण असणार आहे. ट्रू असतील आणि काही फॉल्स असतील. ह्या पद्धतीने जर अशी पद्धतीने जर त्या लास्ट कॉलममध्ये जर व्हॅल्यू भेटत असतील तर ते जे काही स्टेटमेंट आहे ते कंटिन्जन्सीज असणार आहेत, ठीक आहे. ह्या तीन कॉन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे, तीन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, मी अगेन एक्सप्लेन करतो. टॉटोलॉजी म्हणजे काय? तुम्हाला असं एक्झाम्पल असेल, विच स्टेटमेंट इज टॉटोलॉजी ऑर कॉन्ट्राडिक्शन ऑर कंटिजन्सी, ठीक आहे. म्हणजे कोणतं स्टेटमेंट हे टॉटोलॉजीचं आहे किंवा स्टेटमेंट पॅटर्न ओळखा, ठीक आहे. फाइंड द स्टेटमेंट पॅटर्न, मग तो स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कंटिन्जन्सी आहे, या पद्धतीने ह्या टाईपमध्ये ते एक्झाम्पल असेल. मग तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे की ते जे एक्झाम्पल आहे त्याचा फर्स्टली आधी आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. ट्रूथ टेबल प्रिपेअर केल्यानंतर डायरेक्टली लास्ट कॉलममध्ये, कारण लास्ट कॉलममध्ये आपलं होल एक्झाम्पल तिथे असतं, बरोबर. मी आता ट्रूथ टेबल ट्रूथ व्हॅल्यूज फाईंड केलं, बघा त्या
पी कंजक्शन पी डिजंक्शन क्यू त्याच्या ज्या व्हॅल्यू फाइंड केल्या त्याच पद्धतीने आपल्याला एक चार्ट प्रिपेअर करायचा आहे. लास्ट कॉलममधील ज्या सर्व व्हॅल्यूज आहेत त्या जर सगळ्या ट्रू भेटल्या तर आपलं फर्स्ट कंडिशन होल्ड होणार आहे, म्हणजे टोटोलॉजीचा पॅटर्न भेटणार आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर जर सपोज लास्ट कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉल्स भेटल्या तर आपल्याला कॉन्ट्रडिक्शनची कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, म्हणजे तो पॅटर्न भेटणार आहे. आणि जर काही मिक्स व्हॅल्यू भेटल्या, काही म्हणजे काही ट्रू भेटल्या आणि काही यफ म्हणजे फॉल्स भेटल्या, तर त्यावेळेस आपण ती स्टेटमेंट जी आहे ती काय म्हणणार आहोत, कंटिन्जन्सी स्टेटमेंट आहे किंवा कंटिन्जन्सीचा पॅटर्न आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत, ठीक आहे. या पद्धतीने ही टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी ह्या थ्री कॉन्सेप्ट आहेत, थ्री पॉईंट्स आहेत, ठीक आहे. आता मात्र आपल्या मेन टॉपिककडे वळूया, तो म्हणजे आपला ट्रू टेबल, ठीक आहे. ट्रू टेबल प्रिपरेशन मेथड. बघा आतापर्यंतचे जी काही कॉन्सेप्ट झालेले आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ती आपल्याला पुढे अप्लाय करायची आहे ट्रू टेबलच्या चार्टमध्ये किंवा ट्रू टेबल कशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्यामध्ये, ठीक आहे. आता आपल्या आत्तापर्यंत आपला हा निम्मा पार्ट थोडक्यात झालेला आहे, ठीक आहे ना. निम्म्यापेक्षा थोडासा जास्त झालेला आहे, 60% कम्प्लीट झालेला आहे. आता आपला 40% जवळपास बाकी आहे, तर एक्झाम्पलमध्ये तो भरपूर कवर होणार आहे, ठीक आहे. म्हणून हा एक्झाम्पलचा पार्ट आता थोडासा व्यवस्थित केअरफुली बघा. आत्तापर्यंतचे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला लागणारच आहेत, ठीक आहे. ओके, तर आता आपण जाऊया ट्रू टेबल प्रिपरेशन मेथडकडे, ठीक आहे. मी इथे डायरेक्टली टायटल देतो, ट्रूथ टेबल प्रिपरेशन. ओके, या पद्धतीने आपल्याकडे टायटल आहे ते किंवा तो टॉपिक आहे ट्रू टेबल प्रिपरेशन. आता यामध्ये आपल्याला एखाद्या एक्झाम्पलचा ट्रू टेबल प्रिपेअर कशा पद्धतीने करता येतो ते आपल्याला अभ्यासायचं आहे, ठीक आहे. मी बेसिकली तुम्हाला ते आत्ता ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाईंड करायचं ते एक्सप्लेन केलं, बरोबर. कंजक्शनसाठी, डिजंक्शनसाठी, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशनसाठी. आता आपल्याला त्या सर्व कॉन्सेप्ट इथे ह्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. मी एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आणि मग त्यानंतर मी त्याचा चार्ट ड्रॉ करतो. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, पी एम्प्लॉईज बॉक्स ब्रॅकेट निगेशन क्यू डिजंक्शन आर बॉक्स ब्रॅकेट कम्प्लीट. या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल थोडंसं लेंदी घेतलेलं आहे मी, ठीक आहे. खूप शॉर्ट पण नाही आणि खूप लेंदी पण नाही, मीडियम लेवलचं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे किंवा याचा ट्रू टेबल आपल्याला प्रिपेअर करायचा आहे, ठीक आहे. लक्षात घ्या, ह्या टाईपचं एक्झाम्पल हमखास असणार, म्हणजे असणार लॉजिक चॅप्टरमध्ये हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे. ओके, सोल्युशन स्टार्ट करूया. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला इथे चार्ट प्रिपेअर करायचा आहे, ट्रू टेबल प्रिपेअर करायचा आहे, आपल्याला कोणाकोणाची आवश्यकता आहे, म्हणजे नक्की आपल्याला काय काय पाहिजे सॉल्व करण्यासाठी, तर आपल्याला आधी फर्स्ट पाहिजे त्याचं चार्ट, बरोबर. तो चार्ट नक्की कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे ते आधी आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. चार्ट प्रिपेअर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फिल करायचे आहेत, ठीक आहे. मग त्या ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फिल करायचे आहेत तर ते मी आता एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. सेपरेट सेपरेट कंडिशनसाठी मी एक्सप्लेन केलं की जर कंजक्शनसाठी असेल तर, डिजंक्शनसाठी असेल तर, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कंडिशनसाठी मी सेपरेटली एक्सप्लेन केलेलं आहे, पण आता इथे आपल्याला ते कंबाईन म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटचं एक्झाम्पल आहे, बरोबर ना. म्हणजे इथे आपल्याला कंबाईन झालेलं आहे, मग ते इथे देखील आपल्याला चेक करायचे आहेत त्या व्हॅल्यूज, ठीक आहे. मग आता आपल्याला पाहिजे एक चार्ट पाहिजे, आणि तो चार्ट ड्रॉ करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आधी पाहिजे आपल्याला रो आणि कॉलम, ठीक आहे. ह्या दोन महत्त्वाच्या रिक्वायरमेंट आहेत. मग आता आपल्याला इथे रो किती घ्यावे लागतील, कॉलम किती घ्यावे लागतील हे डिस्कस करावं लागेल, ठीक आहे. तर ह्यासाठी देखील मी एक छोटीशी ट्रिक प्रोव्हाइड केली होती, ती ट्रिक या पद्धतीने आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला इथे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं किंवा ट्रू टेबल प्रिपेअर करायचा असतो, त्यावेळेस इथे आधी काउंट करा. काय काउंट करा? की इथे स्टेटमेंट किती आहेत. आता स्टेटमेंट म्हणजे काय किंवा स्टेटमेंट कोणते असतात, कनेक्टिव्हिटीज कोणते असतात हे मी एक्सप्लेन केलेलंच आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत आपण तीच अभ्यासत होतो, स्टेटमेंट आणि इथे सेकंड पॉईंट म्हणजे कनेक्टिव्ज किंवा कनेक्टिव्ज, ठीक आहे. आता बघा, इथे स्टेटमेंट मी दोन वर्ड लिहिलेले आहेत इथे, स्टेटमेंट आणि कनेक्टिव्हिटीज. स्टेटमेंटसाठी यन लेटर यूज करा आणि कनेक्टिव्हिटीसाठी यम लेटर यूज करा. थोडक्यात मी तुम्हाला आता एक छोटासा फॉर्म्युला इथे प्रोव्हाइड करणार आहे, कशासाठी, तर एक चार्ट प्रिपेअर करण्यासाठी, ठीक आहे. स्टेटमेंटसाठी यन यूज करा आणि इथे स्टेटमेंट किती आहेत करा काउंट. इथे स्टेटमेंट किती आहेत तर फर्स्ट इथे बघा, फर्स्ट म्हणजे पी स्टेटमेंट, त्यानंतर इथे क्यू स्टेटमेंट आणि इथे आर स्टेटमेंट, असे टोटल किती स्टेटमेंट आहेत, थ्री स्टेटमेंट आहेत, बरोबर. म्हणजे आपल्याला इथे यनची व्हॅल्यू किती भेटणार आहे, थ्री भेटणार आहे, करेक्ट. आता नेक्स्ट आहे कनेक्टिव्ज. आता इथे कनेक्टिव्हिटी किती आहे ते त्या चेक करा. इथे आहे फर्स्ट
इम्प्लिकेशनची म्हणजे फर्स्ट कनेक्टिव्हिटी, त्यानंतर इथे निगेशन म्हणजे सेकंड कनेक्टिव्हिटी, त्यानंतर आहे कंजक्शनची म्हणजे थर्ड नंबरची कनेक्टिव्हिटी, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला टोटल 3 कनेक्टिव्हिटीज आहेत. लक्षात घ्या आता इथे स्टेटमेंट अँड कनेक्टिव्हिटी काउंट करत असताना, स्टेटमेंट काउंट करत असताना स्टेटमेंट जर रिपीट होत असतील, सपोज इथे पी आहे बरोबर, आणि इथे अजून कुठेतरी पुढे पी जर येत असेल, ठीक आहे, म्हणजे हे तर शॉर्ट एक्झाम्पल आहे बट थोडंसं लेंदी असेल, तर त्यामध्ये हमकास कोणता तरी एक स्टेटमेंट हे रिपीट होत असतं, ठीक आहे, एक दोन स्टेटमेंट रिपीट होत असतात, मग त्यावेळेस आपल्याला स्टेटमेंट हे रिपीट झाले असेल तर ते काउंट करायचे नाही, ठीक आहे, सिंगल टाईम काउंट करायचे आहेत फक्त, हे लक्षात घ्या, लक्षात येतं आहे. आणि कनेक्टिव्हिटीज देखील त्याच पद्धतीने आहे, कनेक्टिव्हिटी देखील रिपीट जर होत असेल एखाद्या स्टेटमेंटवरती तर ती जी कनेक्टिव्हिटी आहे ती डबल काउंट करायची नाही, ठीक आहे, ती सिंगल टाईम काउंट करायची आहे. सपोज बघा, इथे कनेक्टिव्हिटीसाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. सपोज आता इथे कनेक्टिव्हिटी किती आहेत, 3 आहेत बरोबर, पण इथे जर या पद्धतीने असं निगेशन पी, ठीक आहे, आणि अगेन ब्रॅकेट इथे सपोज डी जंक्शन करून अगेन निगेशन क्यूच आहे, ठीक आहे, या पद्धतीने होल एक्झाम्पल आहे हे पूर्ण, ठीक आहे. आणि मग इथे स्टेटमेंट चेंज होतील का, तर स्टेटमेंटची म्हणजे जी काउंट आहेत ती चेंज होणार नाही, कारण अगेन इथे पी, इथे क्यू, इथे आर, ठीक आहे, आणि इथे क्यू क्यूच आलेला आहे, ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट रिपीट झालेले आहेत, म्हणजे इथे आपल्याला 3 स्टेटमेंट भेटतील. आता कनेक्टिव्हिटी पण रिपीट काउंट करायच्या नाही, म्हणजे जर तुम्ही असं कन्सिडर केलं तर इथे कनेक्टिव्हिटी किती होतील, ह्या फर्स्ट 3 आहेत, त्यानंतर इथे 4थी आणि इथे 5वी, म्हणजे 5वी आणि ही एक मधली 6वी, ठीक आहे, म्हणजे इथे 6 कनेक्टिव्हिटी यूज होतील, पण इथे 6 होणार नाही, हे लक्षात घ्या. का नाही होणार, तर इथे हे जे निगेशन आहे ते क्यूवरती अप्लाय झालेलं आहे, आणि इथे देखील बघा निगेशन हे कोणावरती अप्लाय झालेलं आहे, क्यूवरती, म्हणजे इथे आपण किती वेळा काउंट करायचं आहे निगेशन क्यू किंवा निगेशन ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती सिंगल टाईम काउंट करायची आहे, ठीक आहे. म्हणजे बघा आता कनेक्टिव्हिटी इथे किती तयार होणार आहेत, तर इथे बघा ही फर्स्ट, इथे सेकंड, ही थर्ड नंबरची कनेक्टिव्हिटी, इथे निगेशनसाठीची इथे 4 नंबरची कनेक्टिव्हिटी, ठीक आहे, हा निगेशन इथे आहे पण हा निगेशन ब्रॅकेटवरती आहे ह्या पूर्ण, ठीक आहे, म्हणून तो आपण सेपरेटली काउंट केला. इथे निगेशन, हा निगेशन आपण काउंट केला हा 4 नंबरचा, बट हा निगेशन जो आहे इथला लास्टचा तो निगेशन आपल्याला काउंट करायचा नाही, कारण इथे निगेशन क्यू आहे आणि इथे देखील निगेशन क्यू आहे, रिपीट होतो आहे ना, म्हणून तो काउंट करायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे 4 कनेक्टिव्हिटीज राहतील, म्हणजे इथे व्हॅल्यू किती येईल, 4 येणार आहे, ठीक आहे, कनेक्टिव्हिटीसाठी, सॉरी 4 नाही, आणि ही मधली एक राहिली ना, ही मधली एक, म्हणजे इथे 5 नंबरची ही कनेक्टिव्हिटी, म्हणजे इथे टोटल आपल्याला 5 भेटतील, ठीक आहे, आणि मग पुढे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात येते, ही स्टार्टिंगची कन्सेप्ट थोडीशी महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत आणि कनेक्टिव्हिटीज किती आहे हे थोडंसं केअरफुली बघत चाला, ठीक आहे, ओके. मग आता आपल्याला इथे स्टेटमेंट काउंट झालेले आहेत, कनेक्टिव्हिटीज काउंट झालेले आहे, हे मी थोडंसं इरेज करून घेतो, ओके. तर बघा इथे एमची व्हॅल्यू किती होती आपली, 3 होती बरोबर, 3 कनेक्टिव्हिटीज होत्या. आता आपल्याला रो आणि कॉलम कॅल्क्युलेट करायचे आहे, सो रो साठीचा फॉर्म्युला आहे 2 to the power n, ठीक आहे, आणि पुढे आपल्याला कॉलम कॅल्क्युलेट करायचे आहेत, कॉलम्स, तर इथे रोज म्हणूया कॉलम्स, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे n + m, ठीक आहे, म्हणून मी आधी ते लेटर यूज केले n आणि m, ओके. 2 to the power n म्हणजे 2 चा पॉवर n घ्यायचं आहे. आता 2 चा पॉवर n ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, म्हणजे इथे 3 पुट केलं म्हणजे किती कॅल्क्युलेट होती, 2 × 2 × 2, दॅट मीन्स आपल्याला 8 भेटेल बरोबर ना, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, आणि इथे n + m म्हणजे किती, 3, यांची व्हॅल्यू 3, यांची इथे यम आया, n + m, 3 + 3 भेटणार आहे, आणि 3 + 3 आपल्याला किती भेटेल, 6 भेटेल, कळतं आहे, या पद्धतीने ते भेटणार आहे. आणि आता आपल्याला मात्र रो पण कॅल्क्युलेट झाले आहेत, बघा रो कॅल्क्युलेट झाले, कॉलम कॅल्क्युलेट झालेले आहेत, आता आपल्याला चार्ट प्रिपेअर करता येईल. मग मी इथे चार्ट ड्रॉ करतो, किती कशा पद्धतीने असेल, तर त्या चार्टमध्ये 8 रोज असतील आणि 6 कॉलम्स असतील, या पद्धतीने तो चार्ट असेल, ठीक आहे, ह्या एक्झाम्पलसाठी. याच पद्धतीने अदर एक्झाम्पल देखील सॉल्व्ह करायचे आहेत, मग मी आता तो चार्ट प्रिपेअर करतो, बघा. ओके, तर बघा मी या पद्धतीने सर्व चार्ट जो आहे तो आखून घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला यामध्ये स्टेटमेंट लिहायचे आहेत आणि नंतर त्याच्या व्हॅल्यूज लिहायचे आहेत. तर इथे मी ते स्टेटमेंट राईट करतो, फर्स्ट असणार आहे आपला पी स्टेटमेंट, त्यानंतर क्यू, ठीक आहे. आता लक्षात घ्या इथे कशा पद्धतीने पुढे फिल करायचं आहे, फर्स्ट स्टेटमेंट पीचा असणार आहे, फर्स्ट कॉलम, त्यानंतर सेकंड कॉलम हा क्यूचा असणार आहे, त्यानंतर त्या आपल्या एक्झाम्पलमध्ये इथे एक्झाम्पलमध्ये बघा पी क्यू आर या पद्धतीने 3 स्टेटमेंट आहेत बरोबर. म्हणजे मी आधी स्टेटमेंट राईट करून घेतो पी क्यू आर या पद्धतीने, त्यानंतर इथे बघा
आपल्या एग्जांपल मध्येच इथे फर्स्टली काय आहे ते आपल्याला सिंपलीफाय करायचं आहे क्यू कंजक्शन आर. ठीक आहे, हा जो ब्रॅकेट आहे स्मॉल तो आधी आपल्याला सिंपलीफाय करावा लागेल, मग त्याची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला फाइंड करावी लागेल. म्हणजे मी इथे राईट काय करणार आहे क्यू कंजक्शन आर आहे हे लक्षात घ्या. ओके ठीक आहे, आणि त्याच्याच पुढं काय घ्यायचं आहे त्या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू निगेशन असताना फाइंड करायची आहे. मग मी ती इथे राईट करतो, बघा निगेशन क्यू कंजक्शन आर, कंजक्शन आहे ओके. आणि त्यानंतर लास्ट कॉलममध्ये इथे लास्ट कॉलममध्ये काय येणार आहे बघा, सगळ्या व्हॅल्यू आल्या का, पी इम्प्लाईज निगेशन इन ब्रॅकेट क्यू कंजक्शन आर या पद्धतीने आहे. तर याची आता कोणकोणत्या व्हॅल्यू फाईंड केलेल्या आहेत, पी क्यू आर हे तर येणारच आहे. ठीक आहे, त्यामधील क्यू कंजक्शन आरची ट्रूथ व्हॅल्यू इथे आपण घेतलेलीच आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यावरती निगेशन अप्लाय होणार त्यावेळेस त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे ती पण इथे आपण फाइंड करून ठेवणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण जो बॉक्स ब्रॅकेट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. आता हा याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ह्या पी सोबत चेक करायची आहे, म्हणून इथे लास्ट कॉलममध्ये हे जी पूर्ण जे स्टेटमेंट आहे म्हणजे होल जे एक्झाम्पल आहे ते येणार आहे. ठीक आहे, पी इम्प्लाईज, पी इम्प्लाईज आहे, मग आता आपण ते इथे लिहूया. ठीक आहे, म्हणजे इथे पी इम्प्लाईज निगेशन, सॉरी ते या पद्धतीने लिहिता येईल, पी बॉक्स ब्रॅकेट, पी इम्प्लाईज बॉक्स ब्रॅकेट क्यू कंजक्शन आर या पद्धतीने. ठीक आहे, आता हे थोडंसं छोटं झालं माझ्याकडून कॉलम. ठीक आहे ओके, तर या पद्धतीने ती ॲडजस्ट करून घ्या. आता आपल्याला याची बेसिकली ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, आता ज्या पद्धतीने आपण बघा, मी माझी ती जी लॉजिकल कनेक्टिव्हिटी ज्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केलं ना त्याच पद्धतीने इथे आहे. सो इथे मी आधी त्या सर्व ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आधी मी राईट करतो. आता लक्षात घ्या, आपल्याकडे इथे जे रोज आहेत ना ते किती आहेत, ओके ग्रीन. बघा आता इथे कशा पद्धतीने आधी ते चूज करायचे आहेत, नक्की ट्रू व्हॅल्यू किती घ्यायचे आहेत, एफ किती घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्या बेसिकली मला एक्सप्लेन करायचं आहे. तर इथे बघा, इथे रो किती आहेत आपल्याकडे, एट आहे बरोबर. मग ह्या एटला आपण हाफ करायचं, म्हणजे एटला टूने डिवाइड करायचं, आपल्याला किती भेटेल, फोर भेटेल. म्हणजे फर्स्ट ज्या फोर व्हॅल्यूज आहेत त्या ट्रू घ्यायच्या आहेत, लक्षात येते, फर्स्ट ज्या फोर व्हॅल्यूज आहेत त्या ट्रू घ्यायच्या आहेत. इथे बघा टी थर्ड आणि इथे फोर नंबर. ठीक आहे, ट्रू 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 अशा किती टाईम्स घेतले, मी फोर टाईम्स घेतले. का घेतले, तर इथे रो आपल्याकडे एट आहेत, मग त्या एटला मी टूने डिवाइड केलं, मला किती भेटला, फोर व्हॅल्यू भेटली. म्हणजे मला इथे किती टाइम्स ट्रू व्हॅल्यू लिहायची आहे, तर फोर टाइम्स, म्हणून मी इथे फोर टाईम्स लिहून घेतलं. सिमिलरली इथे एफ, उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू एफ असणार आहेत, त्या पण फोर टाइम्स असणार आहेत. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे, क्यू ह्या कॉलममध्ये ट्रू व्हॅल्यू कशा पद्धतीने फिल करायच्या. तर इथे किती टाइम्स होत्या बघा, ह्या ज्या ट्रू व्हॅल्यू होत्या इथपर्यंत ह्या होत्या फोर टाइम्स, इथे देखील होत्या फोर टाइम्स. ह्या फोर कुठून आलेला आहे, या एटला टूने डिवाइड केलं तो इथे आला. ठीक आहे, फोर आणि मग तोच फोर इथे आपण रिप्लेस केला, म्हणजे इथे फोर टाइम्स त्या ट्रू व्हॅल्यू घेतल्या, फोर टाइम्स फॉल्स व्हॅल्यू घेतल्या. आता इथे काय करायचं आहे, अगेन ह्या फोरला टूने डिवाइड करायचं आहे, म्हणजे टू टूचा फोर होईल. म्हणजे इथे मला किती टाइम्स क्यूच्या ट्रू व्हॅल्यू लिहायच्या आहेत, तर इथे टू टाइम्स, म्हणजे याचा हाफ करायचा आहे. ठीक आहे, दोन टाइम्स टू टू व्हॅल्यू भेटेल. त्यानंतर पुढील दोन व्हॅल्यू कशा भेटतील, एफ भेटेल. म्हणजे पुढे याच पद्धतीने लिहायचं आहे, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, एफ एफ या पद्धतीने. आता इथे फर्स्ट कॉलममध्ये फोर व्हॅल्यूज होत्या ट्रूच्या, त्यानंतर इथे दोन झाल्या, त्यानंतर आता इथे सिंगल टाइम्स हे भेटणार आहे. ठीक आहे, टूच्या परत हाफ करायचे आहे, म्हणजे इथे सिंगल टाइम्स, मग नंतर इथे टी एफ, नंतर टी एफ झाल्यानंतर अगेन टी एफ, टी एफ, टी आणि नंतर एफ या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आता बघा, पी क्यू आर ह्या तिन्ही जे स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट, त्याचे ट्रूथ व्हॅल्यू मी फाइंड करून घेतलेले आहेत फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यांची व्हॅल्यू फाइंड करायची आहे पुढील कंपाऊंड स्टेटमेंटची. ठीक आहे, कंपाऊंड सब कंपाऊंड स्टेटमेंट म्हणूया. ओके, फर्स्ट आहे क्यू कंजक्शन आर, त्यानंतर निगेशन आहे, नंतर पी इम्प्लाईज समथिंग टर्म आहे. तर वन बाय वन आपण फाइंड करूया. ठीक आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, एक एक कॉलम फक्त विचार करायचा, त्या कॉलमचा त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तर क्यू क्यू कंजक्शन आर आहे, तर कंजक्शनची कनेक्टिव्हिटी यूज झालेली आहे. ठीक आहे, तर मग आता क्यू कंजक्शन आरची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करता येईल, तर बघा क्यू कंजक्शन आर म्हणजे कोणकोणत्या दोन कॉलममध्ये आपल्याला ती व्हॅल्यू चेक करायची आहे. तर बघा, Q
क्यू म्हणजे कोणता कॉलम घ्यायचा आहे, तर हा सेकंड नंबरचा कॉलम घ्यायचा आहे, क्यूचा कॉलम, ठीक आहे. आणि कंजक्शन विथ आर आहे म्हणजे हा, बरोबर ना. म्हणजे ह्या दोन कॉलमचं मला काय घ्यायचं आहे, कंजक्शन घ्यायचं आहे. कंजक्शनसाठी ट्रिक आपण अभ्यासली होती, चुकीला माफी नाही. म्हणजे एक जरी व्हॅल्यू फॉल्स असेल तर होल जे स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट, ते फॉल्स असतं. ह्या ट्रिकने आपल्याला ती ते व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. ओके, मग आपण फाइंड करूया, ठीक आहे. ओके, व्हाईटच ठेवतो. बघा, मग आधी क्यू घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आधी क्यू घ्यायचं आहे, विथ आर घ्यायचं आहे. मग आधी हे क्यूचा कॉलम, ठीक आहे, त्याच्यानंतर आर. मग आता फर्स्ट ट्रू आहे, नंतर ट्रू आहे, दोन्ही बरोबर आहेत, ट्रू आहेत, म्हणजे इथे ट्रू येईल. त्यानंतर इथे एक व्हॅल्यू फॉल्स आहे, म्हणजे इथे यफ येईल, ठीक आहे. इथे य ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, बट चुकीला माफी नाही. म्हणजे एक व्हॅल्यू जरी फॉल्स असेल, एक स्टेटमेंटची व्हॅल्यू जरी फॉल्स असेल, तर होल स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. म्हणून इथे यफ आला. इथे देखील यफ टी आहे, फर्स्ट स्टेटमेंटच फॉल्स आहे, म्हणजे इथे यफ येईल. इथे दोन्ही फॉल्स आहेत, म्हणजे एफच येणार आहे. इथे दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे इथे टी येईल. इथे टी एफ आहे, म्हणजे एक फॉल्स असल्यामुळे इथे एफ येईल. त्यानंतर इथे एफ आणि टी, म्हणजे इथे एफ येईल. त्यानंतर इथे पण एफ एफच आहे, म्हणजे इथे येईल एफ, ठीक आहे. या पद्धतीने त्या व्हॅल्यूज आपल्याला भेटणार आहेत. आता नेक्स्ट निगेशन आहे, निगेशन ऑफ क्यू कंजक्शन आर. म्हणजे ह्या ज्या काय व्हॅल्यू आपण इथे फाइंड केल्या, ह्या सर्व व्हॅल्यूचं इथे निगेशन घ्यायचं आहे. सिम्पल आहे. निगेशन म्हणजे काय असतं, ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं. मग आता हे इथे आपण करूया. बघा, इथे ट्रू आहे, इथे होईल एफ, बरोबर. ह्याच कॉलमचं करायचं आहे, हां. फक्त इकडे कुठेच लक्ष द्यायचं नाही. ओके, एफ असेल तर इकडे होईल टी, एफ असेल तर इकडे होईल टी, इथे एफ असेल तर इथे होईल टी, त्याच्या ऑपोजिट टी असेल तर इकडे होईल एफ, एफ असेल तर इथे होईल टी, एफ तर इकडे टी, इथे एफ तर इथे टी होईल, ठीक आहे. बघा, आता लास्ट कॉलम आपला बाकी आहे, तो आपण सिम्प्लिफाय करूया, म्हणजे आपलं फायनल सोल्युशन भेटेल. बट आता लास्ट कॉलम कोणासोबत आहे, बघा कसा आहे. पी कंडिशनल आणि इन ब्रॅकेट निगेशन, इन ब्रॅकेट क्यू कंजक्शन आर, या पद्धतीने आहे. म्हणजे हे पी कंडिशनल आणि ह्या ब्रॅकेटसोबत ती टर्म आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत त्या. मग आता आपल्याला थोडंसं हे स्मॉल करावं लागेल, बघा या पद्धतीने, ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे ना म्हणून. ओके, मग आता आपल्याला कोणकोणतं स्टेटमेंट पाहिजे. आधी पी पाहिजे, म्हणजे कोणतं स्टेटमेंट, हे फर्स्ट स्टेटमेंट, म्हणजे ही फर्स्ट कॉलम, आणि त्यानंतर एम्प्लाईज हा कॉलम, ठीक आहे. ह्या दोनच कॉलमचा विचार करायचा आहे. मधले जे सर्व काही मटेरियल आहे ते थोडक्यात तात्पुरतं आपल्या नजरेआड बाजूला करायचं आहे, ठीक आहे. फक्त हे दोनच कॉलम विचारात घ्यायचे आहेत. मग आता त्यांची व्हॅल्यू फाईंड करूया. ओके, मध्ये इथे कनेक्टिव्हिटी कोणती आहे, कंडिशनलची, बरोबर. एकच बाण आहे, एका साईडला आहे, म्हणजे कंडिशनलचं स्टेटमेंट आहे ते होल, बरोबर. आणि कंडिशनलमध्ये आपण काय अभ्यासलं होतं, म्हणजे ती ट्रिक कोणती आपण अभ्यासली होती, तर तिथे कन्क्लुजन ऑलवेज ट्रू असतं, ठीक आहे. म्हणजे इथे आपलं कन्क्लुजन कोणतं आहे आणि हायपोथेसिस कोणतं आहे, तर फर्स्ट इथे आहे पी, बरोबर. इथे आहे पी, बघा इथे आहे पी, म्हणजे हे आपलं काय झालं, हायपोथेसिस झालं. आणि पुढचा सर्व जो ब्रॅकेट आहे, कारण कंडिशनल किंवा इम्प्लाईज पुढे जे काही सर्व मटेरियल असेल ते आपलं हायपोथेसिस होणार आहे. म्हणजे हायपोथेसिसचा कॉलम आपला हा असणार आहे, तो ऑलवेज, सॉरी, कंक्लुजनचा हा जो आहे ब्रॅकेट, तो कंक्लुजनचा होणार आहे. आणि हे हायपोथेसिस होणार आहे पी, म्हणजे हा पी जो कॉलम आहे हा आपला हायपोथेसिस असणार आहे. आणि हा जो निगेशन क्यू कंजक्शन आर हा जो आहे हा आपला हाय कंक्लुजन असणार आहे, ठीक आहे. आणि हे कंक्लुजन ऑलवेज ट्रू पाहिजे, ठीक आहे. आता अशी कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. तर मग आता आपण ते सिम्प्लिफाय करूया. बघा, एकदम इझी आहे. आता त्याच्या व्हॅल्यूला ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ओके, तर बघा, आधी पी आणि त्याच्यानंतर इकडे हा ब्रॅकेट, म्हणजे ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. मग इथे पीच्या आधी व्हॅल्यू घ्यायची आहे, इथे आहे ट्रू, ओके. आणि इथे आहे एफ, टी आणि इकडे एफ असेल आणि मध्ये कंडिशनल असेल, तर इथे बघा, इथं ह्या व्हॅल्यू चेक करायच्या आहेत, ठीक आहे ना. कारण कंक्लुजन ऑलवेज ट्रू पाहिजे, म्हणजे या सर्व व्हॅल्यूज चेक करायच्या आहेत. मग इथे एफ आहे, कंक्लुजन ट्रू आहे का इथे, नाही आहे. कंक्लुजन आहे फॉल्स, म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल एफ, कळतंय. इथे ट्रू आहे, म्हणजे इथे डायरेक्टली ट्रू लिहिता येईल. इथे परत ट्रू आहे, म्हणजे इथे ट्रू लिहिता येईल. अगेन ट्रू आहे, ट्रू लिहिता येईल. तिकडे मी चेकच करत नाही, कारण आपल्याला इथे कंक्लुजन कसं पाहिजे, ट्रू पाहिजे, म्हणून मी तिकडे चेक करत नाही, ठीक आहे ना. ह्या पीचा कॉलम चेक करत नाही. आता इथे एफ आहे, लक्षात घ्या, इथे जी व्हॅल्यू आहे ना, इथे एफ आहे. म्हणजे याच्या रिस्पेक्टिव्ह इकडे पीमध्ये ही देखील एफ आहे. अशा वेळेस आपण काय म्हणतो, इथे एफ आहे, त्याचं हायपोथिसिस देखील एफ आहे, म्हणजेच होल जो एक्सपेरिमेंट आहे तो ट्रू आहे, कळतंय ना. या पद्धतीने मी बघा, त्या कनेक्टिव्हिटीज ज्या एक्सप्लेन केल्या होत्या त्या आधी त्याच्यामुळेच एक्सप्लेन केल्या होत्या. म्हणजे इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आणखीन इझी जाईल, ठीक आहे, म्हणजे पटक्यात अंडरस्टँड होईल. मी जर डायरेक्टली तुम्हाला आता ही ट्रिक इथे एक्सप्लेन केली असती, तर तुमच्या ते इतकं लक्षात आलं नसतं ना की हे सरांनी काय सांगितलं आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, ठीक आहे. म्हणून मी ते आधी एक्सप्लेन केलं, त्यामुळे थोडासा आपला वेळ गेला. ओके, काही हरकत नाही, बघूया नेक्स्ट.
इथे आहे इथे ट्रू व्हॅल्यू आहे बरोबर कंक्लुजन ट्रू आहे म्हणजे इथे टी भेटेल तिकडे काय असू द्या इथे टी आहे म्हणजे इथे देखील आपल्याला ट्रू भेटेल इथेच टी आहे इथे देखील आपल्याला ट्रूच व्हॅल्यू भेटणार आहे म्हणजे बघा सर्व व्हॅल्यू जे आहे ते आपल्या फाइंड झालेले आहेत लक्षात येते बघा कोणताही कॉलम आपला बाकी नाही लास्ट कॉलमपर्यंत आपण आलेलो आहोत आणि या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यू फाइंड झालेल्या आहेत ठीक आहे ह्या लास्ट कॉलममध्ये ठीक आहे बघा फर्स्ट व्हॅल्यू आहे एफ मी चेक करतो टी 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 ऑल व्हॅल्यूज टी आहेत ओके या पद्धतीने हे करेक्ट आहे तर या पद्धतीने आपल्याला हा जो चार्ट आहे तो आपल्याला प्रिपेअर करायचा आहे या मेथडने या पद्धतीने ठीक आहे बघा एकदम इजी आहे पूर्ण एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे एक्झाम्पलमध्ये आपण काय काय प्रोसेस केलेली आहे बघा मी पुन्हा थोडक्यात एकदा एक्सप्लेन करतो कारण खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे पूर्ण ह्या लॉजिक चॅप्टरमध्ये ठीक आहे हेच अभ्यासासाठी आपला हा आत्तापर्यंतचा सर्व राडा झाला ओके ना ओके तर ह्या एक्झाम्पल फर्स्टमध्ये बघा मी थोडक्यात एकदा एक्सप्लेन करतो मग आपण पुढच्या टॉपिककडे येऊया तर आपल्याकडे या पद्धतीने एक्झाम्पल होतं ह्या एक्झाम्पल सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा टू टेबल प्रिपेअर करण्यासाठी आपल्याकडे फर्स्टली आपल्याला पाहिजे कॉलम्स आणि रो म्हणून ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल आधी त्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत कनेक्टिव्हिटीज किती आहेत ते आधी मी चेक केलं होतं स्टेटमेंटसाठी मी एन लेटर यूज केलं होतं कनेक्टिव्हिटीसाठी एम लेटर यूज केलं होतं ठीक आहे स्टेटमेंट आपल्याला इथे काउंट झाले थ्री कनेक्टिव्हिटीज इथे थ्री काउंट झाल्या बरोबर लक्षात घ्या इथे रिपीट स्टेटमेंट रिपीट कनेक्टिव्हिटी काउंट करायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या ओके हां त्यानंतर रोजसाठी फॉर्म्युला आहे टू टू दी पॉवर एन ह्या फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण आता जे लेटेस्ट आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला दिलेली नाही आहे ठीक आहे डायरेक्टली तुम्हाला चार्ट कसा प्रिपेअर डायरेक्टली चार्ट प्रिपेअर करून दिलेला आहे ठीक आहे पण तो कशा पद्धतीने प्रिपेअर होतो किंवा त्याचे रो किती असतात कॉलम कशा किती असतात आणि ते कसे प्रिपेअर करायचे ठीक आहे हा फॉर्म्युला मात्र बेसिकली दिलेला नाही तो जुन्या पोर्शनमध्ये होता त्यामुळे मी हा टॉपिक तुम्हाला त्या जुन्या पोर्शनमधून घेतलेला आहे ठीक आहे हा नवीन काही पॉईंट नाही तर फक्त तुम्हाला न्यू सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे ठीक आहे हा फॉर्म्युला रोसाठीचा आणि कॉलमसाठीचा म्हणजे हे जे काही फर्स्ट मी आधी फाइंड केलेलं आहे ना ही स्टेप तुम्हाला आत्ताच्या लेटेस्ट सिलेबसमध्ये दिलेली नाही डायरेक्टली चार्ट प्रिपेअर करून दिलेला आहे ठीक आहे पण ती या पद्धतीने तुम्ही करा दे रो या पद्धतीने कॅल्क्युलेट करा कॉलम या पद्धतीने कॅल्क्युलेट करा ठीक आहे स्टेटमेंट किती आहेत कनेक्टिव्हिटीज किती आहेत रो आणि कॉलममध्ये त्या व्हॅल्यू पुट करा इथे आपल्याकडे 8 रोज आणि 6 कॉलम कॅल्क्युलेट झाले त्यानंतर हा एक चार्ट प्रिपेअर करायचा आहे 8 रोजचा आणि 6 कॉलमचा ठीक आहे चार्ट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला फर्स्टली इथे जी फर्स्ट रो आहे त्यामध्ये आपल्याला सर्व स्टेटमेंट राईट करायचे आहेत ठीक आहे मग इथे पी क्यू आर जे काही मेन स्टेटमेंट हा मेन स्टेटमेंट इथे आपल्या एक्झाम्पलमध्ये जेवढे आहेत ते सर्व लिहून घ्यायचे आहेत इथे पी क्यू आर तीन स्टेटमेंट होते बरोबर सपोज अजून एखादं स्टेटमेंट असतं येस तर मग ते इथे लिहून घ्यावं लागलं असतं आपल्याला इथे बरोबर पी क्यू आर येस या पद्धतीने म्हणजे मग त्याचे पुढे व्हॅल्यू चेंज झाल्या असतात ठीक आहे म्हणजे आपल्या इकडे कनेक्टिव्हिटी चेंज झाल्या असतात या पद्धतीने मग आता इथे आपल्याला थ्री सिम्पल स्टेटमेंट होते मग मी त्याचे सगळं व्हॅल्यू लिहून घेतल्या पण आता ह्या लिहायच्या कशा आहेत तर ते रो किती कॅल्क्युलेट झाले होते 8 मग मी त्याला 2 ने डिवाईड केला त्या व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू किती भेटली 4 भेटली ती कशासाठी काउंट केलेली आहे तर इथे नक्की मला ट्रू व्हॅल्यू किती घ्यायच्या किती राईट करायच्या तिथे फर्स्टली आणि नंतर फॉल्स व्हॅल्यू किती राईट करायच्या त्यासाठी मी इथे ह्या 8 2 डिवाईड केलं तर त्या वेळेला 4 म्हणजे फर्स्ट 4 व्हॅल्यू ह्या ट्रू घेणार नंतर नेक्स्ट 4 व्हॅल्यू ह्या एफ घेणार अगेन त्याला 2 डिवाईड करायचं इथे ज्या व्हॅल्यू भेटेल म्हणजे 4 डिवाईड केल्यानंतर 2 भेटलं मग त्या 2 टाईम्स ट्रू व्हॅल्यू घेतल्यानंतर एफ एफ टी टी एफ एफ या पद्धतीने अगेन 2 डिवाईड करायचं म्हणजे या पद्धतीने तो फर्स्ट हे 3 कॉलम्स या पद्धतीने फिल करायचे आहेत लक्षात येते ओके पी क्यू आर या पद्धतीने आणि आता पुढे ह्या टर्म कशा घ्यायच्या आहेत तर ते सर्वात स्मॉलेस्ट टर्म ठीक आहे ना ह्या पूर्ण एक्झाम्पलमध्ये सर्वात स्मॉलेस्ट टर्म कोणती आहे किंवा ती आपण सिम्प्लिफाय करू शकतो ती आधी निवडायची आहे तर इथे बघा आधी सॉल्व करण्यासाठी डायरेक्टली आपण पी इम्प्लाईज ही नाही घेऊ शकत बरोबर ना किंवा निगेशन क्यू असं सेपरेट देखील नाही तर इथे आहे क्यू कंजक्शन आर हीच आधी आपल्याला सिम्प्लिफाय करावी लागेल म्हणून मी इथे काय घेतलं क्यू कंजक्शन आर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केलं त्यानंतर त्या पूर्ण ब्रॅकेटवरती निगेशन आहे म्हणून मी निगेशनचं इथे सिम्प्लिफाय केलं त्यानंतर आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटवरती मग पी इम्प्लाईज आहे मग मी तो इथे लास्ट घेतला ठीक आहे आणि मग या पद्धतीने ते ज्या ट्रिक्स मी प्रोव्हाइड केल्या त्या ट्रिक अप्लाय करून ह्या पद्धतीने तो चार्ट प्रिपेअर केला ठीक आहे आणि अशा पद्धतीने त्याची फायनली ट्रूथ व्हॅल्यू सर्व फाइंड झालेलं आहे आता ह्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगून देतो तीच इथे की बघा मगाशी मी काय एक्सप्लेन केलं होतं की टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी ह्या 3 पॉईंटचा मी तुम्हाला अभ्यास करून दिला बरोबर ते 3 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केले ते आता मी ह्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करतो बघा मी काय एक्सप्लेन केलं होतं त्यामध्ये की टॉटॉलॉजीचा स्टेटमेंट पॅटर्न कधी असणार आहे किंवा ते जे एक्झाम्पल आहे ते टॉटॉलॉजीचं कधी असणार आहे ज्यावेळेस ते जे काही एक्झाम्पल आहे
हे जे एक्जाम्पल आहे, हे एक्जाम्पल्स आपण ज्यावेळेस टू टेबल प्रिपेअर करू आणि लास्ट कॉलममधील ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ऑल व्हॅल्यूज, ठीक आहे, ऑल व्हॅल्यूज ह्या जर ट्रू भेटत असतील तर त्यावेळेस हे जे काही स्टेटमेंट आहे हे टॉटोलॉजीचं स्टेटमेंट असणार आहे, ठीक आहे, ओके. आणि जर ह्या लास्ट कॉलममध्ये जर काही मिक्स व्हॅल्यू भेटत असेल, म्हणजे इथे बघा एफ टी टी आहे, तर ते कंटिंजन्सीचं असणार आहे, ठीक आहे. आणि जर सर्व व्हॅल्यू जर ह्या एफ एफ भेटत असतील, इथे एफ आहे, इथे एफ, म्हणजे ह्या टूच्या ऐवजी जर सर्व व्हॅल्यू एफ भेटत असतील, फॉल्स भेटत असेल, तर मात्र आपल्याला ते जे काही स्टेटमेंट आहे ते कोणतं होणार आहे, कॉन्ट्राडिक्शनचं होणार आहे, ठीक आहे, लक्षात आलेलं असेल आता. तर मग आता हे जे काही एक्झाम्पल आहे हे नक्की कोणत्या पॅटर्नमध्ये आहे, तर बघा इथे फर्स्ट व्हॅल्यू एफ आहे आणि बाकीच्या सर्व ज्या व्हॅल्यू आहेत त्या ट्रू आहे, म्हणजे इथे मिक्स झालेलं आहे, बरोबर ना. मिक्स जर झालेलं असेल तर आपल्याला म्हणता येईल इथे हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे हा ओल हा स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर ना, कारण याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि सिम्पल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून हा एक स्टेटमेंट पॅटर्न झालेला आहे. आणि हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो कोणत्या टाईपमध्ये आहे, तर इथे मिक्स व्हॅल्यू भेटत आहे, म्हणजे आपल्याला इथे म्हणता येईल ते आहे कंटिंजन्सी, ठीक आहे. हा तो पॅटर्न आहे, स्टेटमेंट पॅटर्न, तुम्हाला तिथे फायनली राईट करायचं आहे गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी, ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे मी एकाच एक्झाम्पलमध्ये ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केली. सेपरेट सेपरेट एक्झाम्पल विचारलेलं असतात की म्हणजे एक्झाम्पल सपोज असं असू शकतं प्रिपेअर टू टेबल हा एक टाईप झाला एक्झाम्पलचा, किंवा नेक्स्ट जर असं असेल तर म्हणजे नेक्स्ट अशा पद्धतीचं एक्झाम्पल असू शकतं फाईंड स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे ना. तर स्टेटमेंट पॅटर्न फाईंड करण्यासाठी तुम्हाला लागेल ह्याच पद्धतीने टू टेबल प्रिपेअर करायचं आहे, फक्त लास्ट एक लाईन तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करावी लागेल जी मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केली, ठीक आहे ना. म्हणजे इथे चेक करावं लागेल लास्ट कॉलमध्ये व्हॅल्यू कशा आहेत आणि त्यावरनं मग तुम्हाला तो पॅटर्न ओळखता येईल, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्युअसी, ठीक आहे. ती लाईन तुम्हाला तिथे ॲड करावी लागेल, म्हणजे तो झाला एक्झाम्पलचा सेकंड पार्ट, किंवा तो सेकंड पार्ट म्हणजे सेकंड टाईप, कळतं आहे. या पद्धतीने तर हा एक महत्त्वाचा पॉईंट होता, ठीक आहे. म्हणजे आता जवळपास आपला भरपूर चॅप्टर कव्हर झालेला आहे. आता लास्ट इक्विव्हॅलेंटचं जे एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला याचमध्ये आय थिंक एक्सप्लेन करू शकतो, ठीक आहे. तर चला, किंवा त्यासाठी मी डायरेक्ट अदर एक्झाम्पल घेतो, ओके, तुमच्या डोक्याला ताण नको, आहे की नाही. बघा एक्झाम्पल लॉजिकल इक्विव्हॅलेंटचं एक्झाम्पल आपल्याला अभ्यासायचं आहे. सो पी डबल इम्प्लाईज क्यू विच इज इक्विव्हॅलेंस टू पी इम्प्लाईज क्यू कंजक्शन क्यू इम्प्लाईज पी. या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे, हे आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे हे आपल्याला चेक करायचं आहे किंवा शो दॅट करायचं आहे, ठीक आहे, ओके. तर मग आता कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं बघा. अगेन आपल्याला इथे टू टेबल प्रिपेअर करायचं आहे, त्या टू टेबलच्या साह्यानेच आपल्याला हे एक्झाम्पल चेक करायचं आहे किंवा लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे की नाही ते चेक करायचं आहे, ठीक आहे. मग आता कशा पद्धतीने बघा, अगदी त्याच पद्धतीने, म्हणजे आपण जिथे टू टेबल प्रिपेअर करायला शिकलो, बघा मी ते मागच्या पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण तो टू टेबल प्रिपेअर केला होता, कशा पद्धतीने ते रो कॉलम कॅल्क्युलेट केली होती, त्यानंतर त्या स्टेटमेंट फिल केल्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाईंड केली. अगदी त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. तर बघा आपण सॉल्व करूया सोल्यूशन. आधी आपण रो आणि कॉलम कॅल्क्युलेट केली होती, आता एक लक्षात घ्या, इथे काय आहे, इथे लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं साईन आहे, ठीक आहे. हे साईन थोडंसं बाजूला ठेवा आणि डायरेक्टली इथे किती स्टेटमेंट आहेत आणि किती कनेक्टिव्हिटीज आहेत त्या चेक करा, ठीक आहे. आणि मग ते आपण इथे राईट करूया. बघा मग आधी इथे पी आणि क्यू असे दोनच सिम्पल स्टेटमेंट आहेत, कळत आहे, याच पद्धतीने आहे. कोणती आर आणि एस ची टर्म नाही आहे, ती स्टेटमेंट नाही आहे, म्हणजे आपल्याकडे इथे स्टेटमेंट किती होणार आहेत, नंबर ऑफ स्टेटमेंट टू स्टेटमेंट येणार आहे, ओके. आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटीज किती येणार आहे, इथे बाय कंडिशनल आहे, कंडिशनलचं एक आहे, कंडिशनलचं इथे एक आहे, ठीक आहे. 1, 2, 3 and 4 कनेक्टिव्हिटीज आहेत आणि 2 सिम्पल स्टेटमेंट आहेत, ओके. मग मी त्या इथे राईट करतो, बघा, ओके. तर आपल्याकडे स्टेटमेंट म्हणजे यनची व्हॅल्यू असते, ती यन म्हणजे किती आहे, 2 आहे, अँड यम म्हणजे किती आहे, यम म्हणजे आपल्या कनेक्टिव्हिटीज असतात आणि कनेक्टिव्हिटीज इथे किती आहेत, 4 कनेक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे. मग आता रोच्या फॉर्म्युल्यानुसार, रोचा फॉर्म्युला किती आहे, 2 to the power n, ठीक आहे. रोसाठीचा फॉर्म्युला 2 to the power n, दॅट मीन्स किती भेटणार आहे, 2 to the power n व्हॅल्यू आहे 2, ती इथे पुट केली आणि 2 स्क्वेअर आपल्याला भेटेल 4, म्हणजे रो आपल्याकडे किती कॅल्क्युलेट झाले पाहिजे, 4 कॅल्क्युलेट झाले पाहिजे, किंवा त्या 4 ड्रॉ कराव्या लागतील, कळतं आहे, या पद्धतीने. आणि आता
कॉलम कैलकुलेट करूया, कॉलम साठी कॉलम्स, ठीक आहे, आणि इथे रोज कॉलम किती कॅल्क्युलेट होणार आहेत, तर फॉर्म्युला त्याच्यासाठी एन प्लस एम, हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, ठीक आहे, कारण तुम्हाला रो आणि कॉलम कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, एन प्लस एम आहे, एनची व्हॅल्यू 2 आहे आणि एमची व्हॅल्यू 4 आहे, 2 + 4 आन्सर भेटेल आपल्याला 6, म्हणजे 6 कॉलम आणि 4 रो असणार आहे. आपल्याला एक चार्ट ड्रॉ करावं लागेल, ठीक आहे. सो मी तो चार्ट आधी ड्रॉ करून देतो आणि त्यानंतर मग पुढे कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ओके, ठीक आहे, तर बघा या पद्धतीने हा आपल्याकडे चार्ट ड्रॉ होणार आहे. किती कॉलम आणि किती रोज, तर 4 रोज, ठीक आहे. बघा या पद्धतीने इथे 1 2 3 4 रोज झाल्या, ठीक आहे. ह्या आडव्या ज्या आहेत त्या रोज झाल्या आणि कॉलम जे आहेत ते 6 आहेत, 1 2 3 4 5, आणि त्यानंतर इकडे लास्ट नंबरचा 6 आहे, ठीक आहे. या पद्धतीने तो चार्ट होणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला आधी स्टेटमेंट फिल करायचे आहेत, नक्की कोणकोणते स्टेटमेंट येणार आहे. तर आधी आपण मेन स्टेटमेंट जे आहे ते राईट करत असतो, ठीक आहे. म्हणजे पी क्यू आर एस या पद्धतीने जे काही मेन स्टेटमेंट आहेत ते आपण राईट करत असतो इथे स्टार्टिंगला, तर ते आधी आपण राईट करून घेऊया, ठीक आहे. ओके, तर बघा आपल्याकडे आधी दोनच सिंपल स्टेटमेंट आहेत मेन, हां, तर पी आणि क्यू. बाकीचे जे आहेत ते सर्व कंपाऊंड स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आहेत, त्याच्यावरती कोणती तरी कनेक्टिव्हिटीज अप्लाय झालेली आहे किंवा ती कनेक्टिव्हिटीने जॉईंट झालेले आहेत, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म झाले. ओके, पी आणि क्यू हे दोन सिंगल स्टेटमेंट आहेत, ते मी आधी राईट केले. आता पुढे आधी आपल्याला कोणती व्हॅल्यू फाईंड करावी लागेल लक्षात घ्या. इथे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. आपल्याला दोन्ही साईड बघा, इकडे एल एच एस आहे, इकडे राईट हँड साईड आहे, ठीक आहे. ओके, आर एच एसकडे काहीतरी टर्म आहे, एल एच एसकडे काहीतरी टर्म आहे, दोन्हींच्या व्हॅल्यू आपल्याला चेक करायच्या आहे, ठीक आहे. मग मी आधी फर्स्ट ऑफ ऑल हे जे काही व्हॅल्यूज आहेत ही थोडीशी लेंदी टर्म आहे, बरोबर ना, ती आधी सिम्प्लिफाय करतो. सो आधी पी इम्प्लाईज क्यू आधी मी फाईंड करतो, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करतो, त्यानंतर क्यू इम्प्लाईज पीची फाईंड करतो, आणि नंतर मग ह्या दोन व्हॅल्यूंचं काय घेतो, मी कंजक्शन घेतो, ठीक आहे. म्हणजे अगेन ती सेपरेट व्हॅल्यू फाईंड करावी लागेल, म्हणजे ह्यासाठी आपल्याला 3 कॉलम लागणार आहेत ही टर्म सिम्प्लिफाय करण्यासाठी, ठीक आहे. आणि मग उरलेली जी टर्म आहे, म्हणजे ही टर्म लेफ्ट हँड साईडची, ती डायरेक्टली मी लास्ट कॉलममध्ये सिम्प्लिफाय करेल, कळतं आहे. या पद्धतीने मग बघा, मी आता आधी पी इम्प्लाईज क्यूची टर्म इथे घेतो. पी इम्प्लाईज क्यू किती आहे इथे, पी इम्प्लाईज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे फाईंड करायची आहे या कॉलममध्ये, ठीक आहे. टर्म मागे पुढे होऊ शकते, म्हणजे जर तुम्ही जर आधी ठरवलं की क्यू इम्प्लाईज पी फाईंड करूया तरी चालेल, ठीक आहे. त्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका, कोणती टर्म कधी फाईंड करू शकता. पी इम्प्लाईज क्यू, त्यानंतर क्यू इम्प्लाईज पी फाईंड करायचं आहे, आणि नेक्स्ट आपल्याला होल टर्म घ्यायची आहे, कळतं आहे. ओके ओके, इथे आय थिंक माझा हा लास्टचा कॉलम ड्रॉ करायचा राहिला आहे. बघा मग अशी काउंट केली तरीही पण 5 भेटले होते त्यावेळेस, पण माझ्याकडून ते 6 काउंट झाले, ठीक आहे. ओके, हा पण आपल्याला लागणार आहे, 6 कॉलम पाहिजे ना. ओके, हा लास्ट नंबरचा, ओके. तर आता आपण ते होल स्टेटमेंट लिहूया राईट हँड साईड, जी रिमेनिंग आहे ती टर्म, ठीक आहे. ओके, तर बघा इथे किती येणार आहे, पी इम्प्लाईज क्यू ब्रॅकेट कम्प्लीट, त्यानंतर कंजक्शन क्यू इम्प्लाईज पी, ठीक आहे. ही झाली आपली राईट हँड साईड, इथे आली पूर्ण. आणि आता कोणती टर्म बाकी आहे आपली, एल एच एस बाकी आहे, पी डबल इम्प्लाईज क्यूची, ती मी इथे राईट करतो, पी डबल इम्प्लाईज क्यू या पद्धतीने, ठीक आहे. आणि आता आपल्याला फक्त ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत प्रत्येक टर्मची. सो आधी आपण ही जी काही पी आणि क्यूची जी कॉलम आहे ती फिलअप करूया, ठीक आहे. ती कशा पद्धतीने फिलअप करायचे, तर बघा इथे रोज किती आहेत, टोटली 4 रोज आहेत, ठीक आहे. मग याला आपण 2 डिवाईड करत असतो, म्हणजे किती नंबर भेटेल आपल्याला, 2 भेटेल, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे 2 टाइम्स ट्रू व्हॅल्यू घ्यायची आणि उरलेल्या 2 टाइम्स फॉल्स व्हॅल्यू घ्यायची, ठीक आहे. इथे 2 टाइम्स ट्रू आल्यानंतर अगेन त्याला हाफ करायचं आहे, म्हणजे इथे सिंगल टाइम ट्रू सिंगल टाइम फॉल्स व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे. आणि मग पुढे कंटिन्युअसली त्याच पद्धतीने आपल्याला ते राईट करायचं आहे, म्हणजे या पद्धतीने भेटेल. बघा इथे 4 2 डिवाईड केल्यानंतर आपल्याला 2 भेटेल, ठीक आहे. हे कशासाठी मी सांगतो आहे, तर इथे आपल्याला नक्की कशा पद्धतीने त्या ट्रू व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, ठीक आहे. इथे डायरेक्टली टी एफ घ्यायचं आहे की टी पूर्ण कॉलममध्ये टी घ्यायचं आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने घेत चालायचं ते. इथे रो किती आहेत, जेवढे काही रो असते त्याला 2 डिवाईड करायचं आहे, ठीक आहे. ते 2 मल्टिपलमध्येच येणार आहे नेहमी, कारण इथे 2 2 पॉवर n आहे त्यामुळे, ठीक आहे. मग इथे हा जो 2 आहे
ठीक है, तो टू टाइम्स इधे अपने ट्रू वैल्यू घ्यायची बघा या पद्धतीने, ठीक है, उरलेले रिमेनिंग टू टाइम्स किती घ्यायचा आहे फॉल्स वैल्यू घ्यायची या पद्धतीने ते भेटणार आहे। आलेच याच पद्धतीने ते सिंप्लीफाई करायचं आहे। ओके, नेक्स्ट जो कॉलम आहे क्यूचा किंवा नेक्स्ट जी सिंपल स्टेटमेंट आहे ती फिलअप करण्यासाठी ट्रूथ वैल्यू फाइंड करण्यासाठी इथे आधी किती लिहिला होता आपण ट्रूथ वैल्यू म्हणजे ट्रू वैल्यू किती टाइम्स लिहिले होते टू टाइम्स लिहिले होते, अगेन त्याचा हाफ करायचा आहे म्हणजे वन टाइम्स भेटेल, म्हणजे इथे मला एकदा टी वैल्यू लिहावी लागेल आणि एकदा एफ लिहावी लागेल, कळते। इथे बघा ह्या ज्या दोन ट्रू वैल्यू आहेत ना त्याचा हाफ केलं इथे सिंगल टाइम्स टी वैल्यू भेटली, ठीक आहे। ओके, या पद्धतीने मग पुढे आधी ट्रू घेतल्यानंतर नेक्स्ट वैल्यू कोणती येते एफ येते, या पद्धतीने ते सायमल्टेनियसली चेंज करायचं टी एफ त्यानंतर इथे टी त्यानंतर इथे एफ, या पद्धतीने बघा फर्स्ट दोन कॉलम जे आहेत ते मी फिलअप केलेले आहेत या पद्धतीने, ती आधी स्टार्टिंग याच पद्धतीने होणार आहे, ठीक आहे। आणि मग आता पुढे आपल्याला पी नेक्स्ट कोणता आहे पी इम्प्लाईज क्यू आणि क्यू इम्प्लाईज पी ह्या दोन टर्म आपण फाइंड करूया। सो पी इम्प्लाईज क्यू म्हणजे कोणती कनेक्टिव्हिटी आहे इथे, तर इथे आपल्याला इफ देन म्हणजे कंडिशनलचं स्टेटमेंट आहे, कळते। आणि कंडिशनल किंवा इम्प्लिकेशनमध्ये आपण कोणती ट्रिक आपण अभ्यासली होती, कारण त्या ट्रिकनेच आपल्याला त्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचं, ठीक आहे। ह्या कॉलममध्ये ज्या व्हॅल्यू येणार आहे त्या ट्रिकनेच येणार आहे, ठीक आहे। सो बघा इथे आपण आता त्या व्हॅल्यू फिल करूया। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ती ट्रिक कोणती होती, तर ती ट्रिक होती कंडिशनलसाठी किंवा इम्प्लिकेशनसाठी, तर कंक्लुजन इज ऑलवेज ट्रू, ठीक आहे। म्हणजे ह्या फर्स्ट टर्ममध्ये इथे हायपोथेसिस असणार आहे आणि सेकंड जे आहे ते आपलं कंक्लुजन असणार आहे, हायपोथेसिस कंक्लुजन या पद्धतीने, आणि ते कंक्लुजन आपल्याला ऑलवेज ट्रू पाहिजे अशी ट्रिक आपण अभ्यासली होती, ठीक आहे। मग इथे कंक्लुजन कोणतं आहे, इथे क्यू टर्म हे कंक्लुजन आहे, बरोबर, ते ऑलवेज ट्रू पाहिजे। मग क्यूचा कॉलम कुठे आहे, इथे आहे, म्हणजे ही जी टर्म आहे किंवा हा जो कॉलम आहे हा आपल्याला चेक करायचा आहे, फक्त यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। इथे व्हॅल्यू ट्रू आहे, ठीक आहे, मी आधी ती राईट करतो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो। ओके, तर बघा लास्ट क्यू कॉलममध्ये इथे व्हॅल्यू ट्रू आहे, म्हणजे कंक्लुजन ऑलवेज ट्रू आहे, म्हणून होल कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रू भेटेल। ओके, इथे एफ आहे म्हणून इथे एफ भेटेल, त्यानंतर इथे टी आहे म्हणून इथे टी भेटेल, इथे एफ आहे बट त्याच्या रिस्पेक्टिव्ह इकडे व्हॅल्यू देखील एफ आहे, अशी कंडिशन नेहमी ट्रू असते म्हणून इथे ट्रू व्हॅल्यू येते, कळते। ओके, मी त्या कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलंच आहे। आता नेक्स्ट क्यू इम्प्लाईज पी आहे, क्यूची टर्म कुठे आहे, क्यूचा कॉलम इथे सेकंड, म्हणजे हे हायपोथेसिस होणार आहे आणि कंक्लुजन पी होणार आहे, ठीक आहे। म्हणजे आता कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, तर हा फर्स्ट कॉलम, ठीक आहे, कंक्लुजन म्हणून, म्हणजे हा आपल्याला ऑलवेज ट्रू पाहिजे। आधी आपण हा चेक करत होतो, बरोबर, सेकंड कॉलम ऑलवेज ट्रू पाहिजे, आता ही ह्या फर्स्ट कॉलमवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कशासाठी, ह्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी। मग बघा कशा पद्धतीने ते व्हॅल्यू भेटतील, सो क्यू इम्प्लाईज पी, क्यू इम्प्लाईज पी, पी हा कंक्लुजन असणार आहे म्हणजे इथे, बरोबर, ही व्हॅल्यू ट्रू आहे म्हणजे आपल्याला इथे ट्रू भेटेल। ओके, इथे पण ट्रू आहे, फर्स्ट कॉलममध्ये इथे ट्रू झालं, त्यानंतर इथे एफ आहे, मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह इकडे चेक करायचं एफ आहे की नाही, तर नाही, इथे टी आहे म्हणजे इथे येईल एफ। ओके, इथे एफ आहे, इथे एफ आहे, म्हणजे इथे किती येणार आहे, दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे इथे ट्रू होईल, ठीक आहे। या पद्धतीने त्या व्हॅल्यू भेटतील टी। ओके, काहीतरी मिस्टेक झाली का, चेक करूया एकदा, टी एफ एफ टी 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 एफ टी, ओके, करेक्ट आहे, ठीक आहे। मग आता या पद्धतीने ह्या दोन व्हॅल्यू आपल्या दोन कॉलम आपण फाइंड केले आतापर्यंत। आता नेक्स्ट जो कॉलम आहे तो आपण फिलअप करूया, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया। आपल्याला कोणते दोन कॉलम लागणार आहेत, फक्त हे दोन कॉलम लागणार आहेत, ठीक आहे, हा एक कॉलम, हा एक कॉलम। बघा पी इम्प्लाईज क्यूचा कॉलम तो इथे आहे, कंजक्शन क्यू इम्प्लाईज पी म्हणजे ही टर्म, बरोबर, हा कॉलम, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला चेक करायचे आहेत आणि इथे मग फिल करायचं आहे। सो बघा इथेमध्ये कंजक्शनची कनेक्टिव्हिटी आहे, मग आता कंजक्शनची ट्रिक आपल्याला अप्लाय करावी लागेल। कंजक्शनमध्ये आपण चुकीला माफी नाही ही ट्रिक आपण अभ्यासली होती, म्हणजे एक जरी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही जर फॉल्स असेल तर होस्ट कंपाऊंड स्टेटमेंट हे फॉल्स असणार आहे। सो इथे इथे फर्स्ट व्हॅल्यू टी आहे, इथे टी आहे, म्हणजे इथे आपल्याला टीज भेटणार आहे, दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू। इथे एक व्हॅल्यू एफ आहे म्हणजे आपल्याला इथे एफ भेटेल, इथे देखील सेकंड याच्यामध्ये इथे एफ आहे म्हणजे इथे एफ भेटणार आहे, त्यानंतर लास्ट इथे ट्रू ट्रू आहे म्हणजे इथे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणजे आपल्याला इथे ट्रू भेटणार आहे, ठीक आहे। या पद्धतीने ह्या कॉलममध्ये व्हॅल्यू भेटणार आहे आणि ह्याच टाईपमध्ये आता आपल्याला ह्या कॉलममध्ये व्हॅल्यू भेटल्या पाहिजे, ठीक आहे, कारण आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल बघतो आहे त्यामुळे। ओके, मग आता ही व्हॅल्यू आपण फाइंड करूया, पी इम्प्लाईज डबल इम्प्लाईज क्यू आहे, ठीक आहे, पी डबल इम्प्लाईज क्यू आहे, ते मी ते या पद्धतीने करून घेतो। ओके, बघा कारण आपल्याला तिथे व्हॅल्यू पुट करायची आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यामुळे, तर
पी इम्प्लाइज पी डबल इम्प्लाइज क्यू मध्ये आपण कोणती ट्रिक आपण अभ्यासली होती म्हणजे तिथे कोणती कनेक्टिविटी आहे बाय कंडिशनलची आणि बाय कंडिशनल मध्ये आपण मल्टिप्लिकेशन आपण अभ्यासलं होतं. सो टी म्हणजे आपण पॉझिटिव्ह टर्म कन्सिडर केली होती आणि एफ म्हणजे निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन आपल्याला पॉझिटिव्ह भेटत असतं म्हणून इथे टी कोणते दोन कॉलम चेक करतोय कळतं आहे. आधी पी नंतर क्यू म्हणजे पीचा कॉलम इथे आहे त्यानंतर क्यूचा कॉलम इथे आहे म्हणजे टी टीची व्हॅल्यू आपल्याला टी भेटेल त्यानंतर टी एफची व्हॅल्यू आपल्याला इथे एफ भेटेल कारण इथे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह भेटेल म्हणजे एफ व्हॅल्यू भेटेल. अगेन त्याच पद्धतीने दोन साईन ऑपोजिट दोन टर्म ऑपोजिट आहेत म्हणजे इथे एफ भेटेल आणि नंतर सेम आहे म्हणजे पॉझिटिव्ह भेटेल. ठीक आहे, या पद्धतीने ती ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. कळतंय, या पद्धतीने आपल्याला ते फायनल सोल्युशन भेटलेलं आहे. आणि आता आपल्याला फक्त ह्या दोन कॉलमचा विचार करायचा आहे, दोन कॉलम चेक करायचे आहेत, हा कॉलम आणि हा कॉलम. ठीक आहे, लास्टचा फिफ्थ नंबरचा आणि सिक्स नंबरचा कॉलम आपल्याला चेक करायचा आहे का. तर बघा, हा जो फिफ्थ नंबरचा कॉलम आहे ती आपली राईट हँड साईड होती आणि हा जो लास्ट कॉलम आहे तो आपला एल एच एस साईड होती. बरोबर, मग आता हे दोन्ही साईड्स म्हणजे दोन्ही कॉलम आता सेम आहेत की नाही तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला चेक करावी लागतील. ठीक आहे, लॉजिकल इक्वेलन्स आहेत की नाही तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेक करूया. बघा, इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, इथे एफ आहे, इथे एफ आहे. ठीक आहे, नेक्स्ट एफ आहे, इथे पण एफ आहे, इथे टी आहे, इथे पण डी आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॉलममधील ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या कशा आहेत, दोन्हीमध्ये सेम आहेत. म्हणून आपण इथे काय म्हणू शकतो की हे जे काही गिवन स्टेटमेंट आहे हे काय आहे, लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे. ठीक आहे, बघा एकदम सिंपल आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम भेटतात म्हणून आपण फायनली डायरेक्ट काय लिहिणार आहोत, गिवन स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, हे लास्टली तुम्हाला लिहायचं आहे ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. कळतं आहे, तर हे झालं आपलं लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल किंवा हा जो टाईप आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा टॉपिक आहे. त्या टॉपिकवरती या पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं असतात. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, आता आपण जाऊया नेक्स्ट कन्सेप्टकडे, ती म्हणजे क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटची. ठीक आहे, क्वांटिफायर्स म्हणजे काय आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय ते आता आपण अभ्यासूया. ठीक आहे, तर बघा कशा पद्धतीने ती कन्सेप्ट आहे. तर मी आधी ते टायटल जे आहे ते आधी राईट करतो आणि त्यानंतर आपण तो टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे, या पद्धतीने हा टॉपिक आहे नेक्स्ट आपला क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. यामध्ये आपल्याला क्वांटिफायर्स म्हणजे नक्की काय आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, तर आधी आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय आहे ते आधी आपण अभ्यासूया. ठीक आहे, आणि त्यानंतर मग क्वांटिफायर्स समजल्यानंतर क्वांटिफाईड तुम्हाला ऑटोमॅटिक समजलं जाईल. ठीक आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट नक्की काय आहे. ओके, मग आता क्वांटिफायर्स नक्की काय आहे बघा. तर क्वांटिफायर्समध्ये ती कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यापूर्वी बघा, तुम्ही हे सिम्बॉल अभ्यासलेत का या आधी. बघा, या पद्धतीने एक आहे, त्यानंतर सेकंड म्हणजे या पद्धतीने एक आहे. ठीक आहे, आणि या पद्धतीने एक आहे. ठीक आहे, हे सिम्बॉल तुम्ही अभ्यासलेले असतील या पद्धतीचे. तर हे सिम्बॉल जरी नसेल अभ्यासले तरी आता आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. तर हे तीन जे सिम्बॉल आहेत त्यापैकी हे दोनच आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि त्या दोन कन्सेप्ट त्या दोन सिम्बॉलवरती ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय क्वांटिफायर्स तर ती मला एक्सप्लेन करायची आहे. तर ती या दोन सिम्बॉलवरती डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन सिम्बॉल म्हणजेच ते क्वांटिफायर्स आहे असं डायरेक्टली आपण म्हणू शकतो. मग आता बघा नक्की हे सिम्बॉल काय आहे, त्यांचा मिनिंग काय आहे आणि ते कशा पद्धतीने आपल्याला इथे म्हणजे कशासाठी इथे अभ्यासण्यासाठी दिलेले आहेत. तर त्यांचा मिनिंग समजला की तुम्हाला त्याची कन्सेप्ट समजेल. ठीक आहे, सो इथे फर्स्ट आहे फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे हे जे सिम्बॉल आहे याला म्हणतो आपण फॉर ऑल. सेकंड जे सिम्बॉल आहे त्याला आपण म्हणतो देअर एक्झिस्ट. ठीक आहे, या पद्धतीने हे दोन सिम्बॉल आहेत आणि जे लास्टचं जे सिम्बॉल आहे ते बिलॉंग्स टू असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा एलिमेंट एखाद्या सेटमध्ये बिलॉंग होतो आहे की नाही ते दाखवण्यासाठी शो करण्यासाठी आपण ह्या सिम्बॉलचा यूज करतो. त्यानंतर हे सिम्बॉल कधी यूज करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला त्या टर्ममधनं काहीतरी भेटणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस ही टर्म आपण यूज करतो. ठीक आहे, आणि ह्या ही टर्म कधी आपण यूज करणार आहोत, ज्यावेळेस त्या एखाद्या कंडिशनसाठी सर्व व्हॅल्यूंसाठी ती कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल सर्व व्हॅल्यूंसाठी हां, तर त्यावेळेस आपण हे नोटेशन यूज करत असतो. ठीक आहे, मग आता हे नोटेशन म्हणजे काय याचा मिनिंग आधी समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे त्यांचा नेम काय आहे नक्की. तर याला आपण म्हणतो फॉर ऑल. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जे काही नोटेशन आहे व्ही आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन आहे. ठीक आहे, किंवा त्याला आपण उलटा ए म्हणू शकतो. ठीक आहे, आपला ए या पद्धतीने असतो ना, या पद्धतीने फक्त तो लिहिताना या पद्धतीने लिहायचा आहे. ठीक आहे, हा झाला फॉर ऑल. मी इथे राईट करतो ते बघा फॉर ऑल. ठीक आहे, ओके. त्यानंतर इथे आपण म्हणणार आहोत ह्या सिम्बॉलला देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट, कळतं आहे. आणि हे जी लास्ट जी टर्म आहे ह्याला म्हणणार आहोत आपण बिलॉंग्स टू.
बिलॉन्ग्स टू, बस एवढे तीन टर्म्स आहेत, त्याच्यापैकी आपल्याला ह्या दोन टर्म्सचाच विचार करायचा आहे, ठीक आहे. ओके, तर आता ह्या दो ज्या दोन टर्म्स आहेत यालाच आपण म्हणणार आहोत क्वांटिफायर्स, कळतं आहे. फॉर ऑल देअर एक्झिस्ट, ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ज्या मॅथमॅटिकलमध्ये आपल्याला पुढे यूज करायच्या आहेत, ठीक आहे. आणि पूर्ण होल मॅथमॅटिक्समध्ये ह्या दोन कॉन्सेप्ट यूजच होत असतात भरपूर वेळा, त्याशिवाय कोणती कॉन्सेप्ट व्यवस्थित डिफाईन करता येत नाही, ठीक आहे, या पद्धतीने. ओके, म्हणजे वर्ड ऐवजी आपण हे सिम्बॉल इथे यूज करणार आहोत आणि ह्याच सिम्बॉल्सला किंवा ह्याच वर्ड्सला आपण इथे लॉजिक चॅप्टरमध्ये क्वांटिफायर्स म्हणणार आहोत, ठीक आहे. ओके, क्वांटिफायर्स समजलं, क्वांटिफायर्स नक्की काय आहे. आता ह्याच क्वांटिफायरचे दोन टाईप्स आहेत, म्हणजे इथे दोन नोटेशन आहेत ना, दोन सिम्बॉल्स आहेत आपल्याला अभ्यासण्यासाठी, तर ह्याच दोन सिम्बॉल्सवरनं त्याचे दोन टाईप्स पडले क्वांटिफायरचे, ठीक आहे. इथे फॉर ऑलची कंडिशन आहे, म्हणजे सर्व व्हॅल्यूसाठी आपल्याला जर ते राईट करायचं असेल, काही कंडिशन अप्लाय करायचे असेल, तर आपण ते हे सिम्बॉल यूज करतो, ठीक आहे. मग सर्व व्हॅल्यूसाठी आपण चेक करत असतो, म्हणून ह्या टाईपला आपण काय म्हणलं, म्हणजे तो पुढे एक टाईप काय डिफाईन झाला किंवा तयार झाला, तर त्यावरनं एक टाईप तयार झाला, तो म्हणजे ह्या टाईपवरनं फॉर ऑलच्या कंडिशनवरनं त्याला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल, युनिव्हर्सल क्वांटिफायर, ठीक आहे. क्वांटिफायर्स, युनिव्हर्सल क्वांटिफायर हा एक टाईप झाला ह्या क्वांटिफायर्समधला ह्या सिम्बॉलवरनं, ठीक आहे. आणि ह्या सिम्बॉलवरनं सेकंड जो टाईप फॉर्म झाला तो आहे एक्झिस्टेन्शियल, ठीक आहे. एक्झिस्ट म्हणतो ना आपण इथे एक्झिस्ट, त्यामुळे एक्झिस्टेन्शियल, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, क्वांटिफायर्स, ठीक आहे. हा झाला आपला सेकंड टॉपिक आणि हा झाला आपला फर्स्ट टॉपिक, म्हणजे फर्स्ट टाईप आणि सेकंड टाईप या पद्धतीने, ठीक आहे. आता हे जे दोन टाईप आहेत हे या क्वांटिफायरचे टाईप आहेत, ठीक आहे, टाईप्स ऑफ क्वांटिफायर्स. मग आता आपल्याला हे जे काही दोन टाईप्स आहेत हे एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने यूज होतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याआधी आपल्याला हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आधी आपल्याला अभ्यासावं लागेल, बरोबर ना, कारण तोच पॉईंट आपला बाकी आहे. तर क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय आहे, तर ज्या स्टेटमेंटमध्ये, ज्या एक्झाम्पलमध्ये किंवा ज्या मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये हे जे दोन सिम्बॉल आहेत, ठीक आहे, हे सिम्बॉल आलं तरीही चालेल, फॉर ऑल देअर एक्झिस्ट किंवा बिलॉन्ग्स टू, ह्या सिम्बॉल्सपैकी किंवा ह्या सिम्बॉलचा यूज करून ज्यावेळेस एखादं स्टेटमेंट इक्वेशन फॉर्म होतं त्यावेळेस त्या स्टेटमेंटला, त्या इक्वेशनला आपण इथे काय म्हणणार आहोत, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार आहोत, ठीक आहे. बस एवढी सिम्पल कॉन्सेप्ट आहे. क्वांटिफायर्स आणि क्वांटिफायर स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या, दोन्ही एकमेकावरती डिपेंड आहे. क्वांटिफायर्स म्हणजे काय, तर फॉर ऑल देअर एक्झिस्ट या पद्धतीचे जे काही वर्ड्स आहेत किंवा हे जे काही सिम्बॉल आहे त्याला आपण क्वांटिफायर्स म्हणणार आहोत. त्यामध्ये दोन टाईप, एक युनिव्हर्सल, एक एक्झिस्टेन्शियल, ठीक आहे. ओके, युनिव्हर्सल म्हणजे फॉर ऑल, एक्झिस्टेन्शियल म्हणजे देअर एक्झिस्ट, ठीक आहे. आणि हे दोन स्टेट सिम्बॉल मिळून किंवा दोन ह्या क्वांटिफायर्स मिळून जे काही स्टेटमेंट फॉर्म होतं, जे एक्झाम्पल फॉर्म होतं, त्याला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार आहोत, ठीक आहे, पूर्ण इक्वेशनला, त्या एक्झाम्पलला, ठीक आहे. ओके, तर हे झाले क्वांटिफायर्स, क्वांटिफाईडची, क्वांटिफाईड स्टेटमेंटची कन्सेप्ट. आता आपण ह्या टॉपिकवरती एक छोटंसं एक्झाम्पल कन्सिडर करूया, म्हणजे आणखीन हा टॉपिक तुम्हाला चांगल्या रीतीने समजेल नक्की. ही फॉर ऑलची कंडिशन कशा पद्धतीने एक्झाम्पलमध्ये यूज होते, देअर एक्झिस्ट कशा पद्धतीने तिथे यूज होतं एक्झाम्पलमध्ये, किंवा बिलॉंग्स टू, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने हा टॉपिक समजला जाईल. बघा, मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन बेस्टरित्या समजेल. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ठीक आहे. ओके, इथे सपोज मी एखादा सेट कन्सिडर करतो, इफ ए इज इक्वल टू सपोज 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने एक आपल्याकडे सेट गिवन आहे आणि या सेटवरती काहीतरी कंडिशन देऊन पुढे एक स्टेटमेंट एक्झाम्पल अगेन सब एक्झाम्पल त्यामध्ये दिलेले आहेत की नक्की आपल्याला काय करायचं आहे. बघा, म्हणजे कशा पद्धतीने दिलेलं आहे, बघा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, ठीक आहे. आता मी कशा पद्धतीने रीड करतो ते व्यवस्थित बघा. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 10, इथे एक्स प्लस 3 विच इज इक्वल टू 10. या पद्धतीने इथे मी एक स्टेटमेंट किंवा एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ते स्टेटमेंट किंवा ती कंडिशन त्या सेटवरती डिफाईन केलेले आहे. फक्त ते दिलं आहे कशा पद्धतीने, बघा मी ते आधी रीड करतो अगेन. तर इथे आपल्याकडे एक सेट गिवन आहे, बरोबर, या पद्धतीने या टाईपमध्ये आहे आणि पुढे काय दिलेलं आहे, देअर एक्झिस्ट, फर्स्ट एक्झाम्पल आहे यामध्ये. देअर एक्झिस्ट याचा मिनिंग काय आहे, देअर एक्झिस्ट त्याला रीड आपण या पद्धतीने करणार आहोत. देअर एक्झिस्ट एक्स स्मॉल एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल ए, म्हणजे हा असा एक एलिमेंट किंवा असा एक्स ह्या
ए सेट मध्ये, ए म्हणजे कोणता आहे, हे सेट आहे, कळते, हा सेट आहे एक्स असा त्या सेट मधून फॉर्म होणार आहे असा एक एलिमेंट त्यामधून एक्झिस्ट होईल, देअर एक्झिस्ट, बरोबर ना, असा एक एलिमेंट देअर एक्झिस्ट मुळे आपण काय म्हणतोय, असा एक एलिमेंट ह्या ए सेट मधून असा एक एक्स एलिमेंट एक्झिस्ट होईल की सच दॅट एक्स प्लस थ्री विच इज इक्वल टू टेन, म्हणजे त्या एलिमेंटने हे इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे, ठीक आहे, या पद्धतीने आहे, कळते, या पद्धतीने त्याचा मिनिंग झाला त्या स्टेटमेंटचा, आणि आता आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे, आता इथे सिम्प्लिफाय करायचं आहे, आता इथे आपल्याला नक्की सिम्प्लिफाय काय करायचं आहे हे कळतं आहे, इथे आपल्याला ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करायची आहे, ठीक आहे, मग ती आपल्याला देअर एक्झिस्ट फॉर ऑलची कंडिशन वरनं त्याची ट्रूथ व्हॅल्यू भेटणार आहे, ठीक आहे, म्हणजे आता इथे त्यांनी सांगून दिले काय की असं एक एलिमेंट भेटणार आहे की त्याने ते हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे, जर झालं तर हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे, नाही सॅटिस्फाय झालं तर हे इक्वेशन किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स असणार आहे, कळतं आहे, मग आपण ते चेक करू ह्या सॅटिस्फाय होतं की नाही, ठीक आहे, मग ते सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन सिम्प्लिफाय करावं लागेल, सो सोल्यूशन बघा, गिवन टर्म या पद्धतीने आहे एक्स प्लस थ्री विच इज इक्वल टू टेन, मी व्हॅल्यू फाइंड करतो एक्सची किती भेटते, 10 मायनस 3 भेटेल, बरोबर ना, इथे प्लस 3 आहे तो इकडे गेल्यानंतर मायनस भेटेल, म्हणजेच इथे किती भेटेल, 7 भेटेल, म्हणजेच एकची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला, 7 भेटते, बरोबर, आणि विच इज बिलॉंग्स टू कुठे, ह्या ए सेटमधला आहे का तो 7, तर ऑब्विअसली नाही, विच इज डज नॉट बिलॉंग्स टू ए, कळतं आहे ना, बघा आपल्याला तेच चेक करायचं होतं, म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय केल्यानंतर जी काही व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू आपल्याला कोणत्या सेटमध्ये गेली पाहिजे, तर ह्या ए सेटमध्ये गेली पाहिजे, ठीक आहे, जर त्या सेटमध्ये बिलॉंग होत असेल येणारी व्हॅल्यू, तर आपण काय म्हणणार आहोत की त्या व्हॅल्यूने हे इक्वेशन सॅटिस्फाय होते, म्हणजे आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे असं आपल्याला कन्सिडर करावं लागलं असतं, ठीक आहे, बट इथे जी व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 10 - 3 = 7, म्हणजे एकची व्हॅल्यू 7 भेटली, तो जो 7 आहे तो या सेटमध्ये कोणत्या इथे बिलॉंग होत नाही, बरोबर, इथे 2, 3, 4, 5, 6 इतकेच एलिमेंट आहे, हा 7 या सेटमध्ये बिलॉंग होत नाही, म्हणून मी इथे काय लिहिला, विच इज डज नॉट बिलॉंग्स टू ए, ठीक आहे, आणि म्हणून हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे काही इक्वेशन आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ती किती आहे, फॉल्स आहे, सो देअरफोर काय म्हणणार आहोत आपण इथे, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, ठीक आहे, किंवा त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, कळतंय, या पद्धतीने बघा, बेसिकली ते कुठून तयार झालेलं आहे, इथे देअर एक्झिस्ट याचा तुम्हाला बेसिकली मिनिंग व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, देअर एक्झिस्ट म्हणजे असा एक एलिमेंट आणि एकच एलिमेंट एक्झिस्ट झाला, कळतं आहे, एक्स इज इक्वल टू 7 एलिमेंट एक्झिस्ट झाला, पण जो एक्झिस्ट एलिमेंट झाला, जो एलिमेंट तयार झाला, जे सोल्युशन भेटलं आपल्याला, ते सोल्युशनच त्या सेटमध्ये नाही आहे, कळतं आहे ना, म्हणून आपल्याला इथे ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स भेटली, बस याच पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, कळतं आहे, जाऊया आपण सेकंड एक्झाम्पलकडे, म्हणजे आणखीन टॉपिक तुमचा क्लिअर होईल, बघा इथे आपण देअर एक्झिस्टची कंडिशन चेक केली, बरोबर, इथे देअर एक्झिस्ट होतं, आता याच पद्धतीने सेट हाच ठेवूया आणि फक्त फॉर ऑल आणि मग पुढे काहीतरी अदर एक्झाम्पल घेऊन चेक करूया, ठीक आहे, ओके, सो नेक्स्ट बघूया एक्झाम्पल सेकंड, फॉर ऑल सेट तोच आहे, हां फॉर ऑल सपोज, हां या पद्धतीने आहे, चला, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस टू लेस दॅन 9, ठीक आहे, या पद्धतीने एक्झाम्पल दिलेला आहे आणि आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे, अगेन त्याच पद्धतीने, ठीक आहे, आपल्याला कंडिशन या पद्धतीने आहे किंवा एक्झाम्पल या पद्धतीने आहे, पुढे फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, ठीक आहे, फॉर ऑल म्हणजे काय होणार आहे, सर्व व्हॅल्यू अशा सर्व व्हॅल्यू एक्समधल्या की त्या कुठल्या असणार आहेत, बघा सर्व व्हॅल्यू, पण त्या सर्व व्हॅल्यू कुठल्या असणार आहे, एक्स बिलॉंग्स टू ए, ठीक आहे, म्हणजे त्या सर्व व्हॅल्यू कुठल्या असणार आहे, या ए सेटमधल्या असणार आहे आणि त्या सर्व व्हॅल्यूने हे जे काही इक्वेशन आहे एक्स प्लस टू लेस दॅन 9 हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार आहे, ठीक आहे, म्हणजे ए सेटच्या सर्व व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे असं त्या स्टेटमेंटचा मिनिंग आहे थोडक्यात, तो मिनिंग नक्की ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला चेक करायचं आहे, कळतं आहे, ओके, सेट कोणता आहे, कळतं आहे, इथे आपण वरती घेतला होता तो सेट आपल्याला घ्यायचा आहे 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे, हा सेट आपल्याला इथे अगेन अप्लाय करायचा आहे, तर बघूया आधी आपण ही जी काही कंडिशन आहे किंवा हे जे इक्वेशन आहे त्याच्या आधी आपण एकची व्हॅल्यू फाईंड करूया नक्की किती भेटते, ठीक आहे, आपल्याला ते स्टेटमेंट ट्रू आहे की नाही ते चेक करायचं आहे, सो बघा, तर सोल्युशन जे काही गिवन इक्वेशन आहे ते मी आधी राईट करतो एक्स प्लस टू लेस दॅन 9 या पद्धतीने, ठीक आहे, मग आता आपल्याला यावरनं एकची व्हॅल्यू कशा कशा पद्धतीने भेटेल, बघा एकची व्हॅल्यू
तर एक साठी जर सॉल्व केलं तर लेस दॅन इथे 9 - 2 लिहिता येईल आणि देन एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 7 भेटेल. म्हणजे 7 पेक्षा एक्स जो असणार आहे तो लहान असणार आहे. बट इथे काय सांगितलेलं आहे की जो एक्स आहे फॉर ऑल, एक जो आहे तो कुठला आहे, या ए सेटमधला आहे. म्हणजे मला ह्या ए सेटमधले जेवढे काही इलिमेंट आहेत ते सर्व ह्या 7 पेक्षा लहान असणार आहे. ठीक आहे, आणि आपला ए सेट कोणता आहे तो मी तो अगेन इथे राईट करतो. तर तो सेट आहे ए इज इक्वल टू किती होता, 2, 3, 4, 5 आणि 6 या पद्धतीने आहेत बघा. आणि ह्या सर्व ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशापेक्षा लहान आहेत, या 7 पेक्षा लहान आहेत. म्हणजे हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे हे काय होतं आहे, सॅटिस्फाय होतं आहे बरोबर ना, ह्या फॉर ऑल कंडिशनमुळे. ठीक आहे, देअर एक्झिस्ट इथे म्हणलेलं नाही हे लक्षात घ्या. इथे देअर एक्झिस्ट असा एक इलेमेंट नाही होते, सर्व इलेमेंटसाठी ही कंडिशन ट्रू होते बरोबर ना, किंवा हे एक्झाम्पल ट्रू होते. त्यामुळे आपण इथे काय म्हणणार आहोत, देअर फोर गिव्हन स्टेटमेंट सांगा बरं काय असणार आहे. सो गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू की फॉल्स, तर ट्रू असणार आहे. ठीक आहे, स्टेटमेंट इज ट्रू, कळतं आहे, कारण ते सॅटिस्फाय होते ना, त्यामुळे ते ट्रू असणार आहे या पद्धतीने. कळतं आहे, एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल आहे. तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं आहे, तर इथे जी लिहिलेलं आहे देअर एक्झिस्ट फॉर ऑल, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजे इथे ह्या स्टेटमेंटसाठी याचा मीनिंग काय झाला की ह्या फॉर ऑलच्या सिम्बॉलमुळे की सर्व व्हॅल्यूंसाठी हे इक्वेशन चेक करा बरोबर. आणि इथे आपण आधी काय चेक केलं की ह्या देअर एक्झिस्ट म्हणजे असा एक इलेमेंट ह्या ए सेटमधनं एक्झिस्ट होते की त्या इलेमेंटने हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. कळते, या पद्धतीने ती देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑलची कन्सेप्ट आहे ती या पद्धतीने इथे या पद्धतीने मॅथमॅटिक्समध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये या पद्धतीने यूज होत असते. कळते, अशा पद्धतीने ही क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटची कन्सेप्ट आहेत. कळते, ओके, तर आता ही झाली क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंटची कन्सेप्ट. आता आपण जाऊया नेक्स्ट कॉन्सेप्टकडे. तुम्हाला ह्या ज्या दोन कॉन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित समजलेल्याच असतील बरोबर. जाऊया नेक्स्ट कॉन्सेप्टकडे, ती कॉन्सेप्ट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि इझी देखील आहे. चला बघूया नेक्स्ट कॉन्सेप्ट कशा पद्धतीने आहे. तर मी आधी जो टॉपिक आहे तो आधी राईट करतो आणि त्यानंतर मग आपण तो अभ्यासूया. बघा, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याकडे टॉपिक आहे निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे बरोबर. दोन सिंपल स्टेटमेंट ज्यावेळेस एकत्र येतात, एखाद्या कनेक्टिव्हिटीने जॉईंड होत असतात, त्यावेळेस जे काही होल स्टेटमेंट फॉर्म होत असतात त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो बरोबर. आणि ते कंपाऊंड स्टेटमेंट स्प्लिट करता येतं, बट जे सिंपल स्टेटमेंट आहे ते स्प्लिट करता येत नाही. कळतं, या पद्धतीने मग ते कंपाऊंड स्टेटमेंटवरती आता आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे आणि ती कन्सेप्ट आपल्याला इथे अभ्यासायची आहे. कळतं आहे, मग निगेशन अप्लाय केल्यानंतर म्हणजे ते निगेशनचं जे सिम्बॉल आहे किंवा जी निगेशनची कॉन्सेप्ट आहे ती ह्या कंपाऊंड स्टेटमेंटवरती अप्लाय केल्यानंतर ते कंपाऊंड स्टेटमेंट नक्की काय आउटपुट देणार आहे, नक्की कोणती टर्म आपल्याला भेटणार आहे, ते या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, सो त्याआधी आपल्याला डायरेक्टली एक्झाम्पलकडे जाण्यापूर्वी त्याची जी काही फॉर्म्युले आहेत, जी काही कॉन्सेप्ट आहे ती आधी आपल्याला अभ्यासावी लागेल. म्हणजे सपोज हे जे निगेशन आहे ते जर डिजंक्शनच्या कंपाऊंड स्टेटमेंटवरती अप्लाय झालं किंवा कंजंक्शनच्या कंपाऊंड स्टेटमेंटवरती अप्लाय झालं किंवा इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशनच्या कंपाऊंड स्टेटमेंटवरती जर हे निगेशन सिम्बॉल अप्लाय झालं तर ते कशा पद्धतीने पुढे त्याचं आपल्याला आउटपुट भेटतं ते आधी आपण अभ्यासूया. ठीक आहे, आणि मग त्याच कन्सेप्टच्या बेसवरती म्हणजे तेच रूल किंवा ते फॉर्म्युले यूज करून आपल्याला पुढे ह्या टॉपिकवरचे एक्झाम्पल सॉल्व करता येतील. कळतं आहे, सो आधी आपण तेच आपण अभ्यासूया. बघा, आपण किती कनेक्टिव्हिटी किंवा किती कंपाऊंड स्टेटमेंटचे टाईप आपण अभ्यासले म्हणजे जनरल हां त्या कनेक्टिव्हिटीनुसार. तर फर्स्ट म्हणजे कंजक्शनचं कंपाऊंड स्टेटमेंट बरोबर, ते ट्रूथ टेबलचं चार्ट आठवते तिथे मी बघा प्रत्येक कनेक्टिव्हिटीसाठी ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करून दिल्या होत्या. कंजक्शन, डिजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे, प्रत्येक कनेक्टिव्हिटीसाठी मी ट्रूथ व्हॅल्यू फाईंड करून दिल्या होत्या. म्हणजे त्याच पद्धतीने इथे आपल्याला त्याच कनेक्टिव्हिटीसाठी त्याच कंपाऊंड स्टेटमेंटसाठी निगेशन कशा पद्धतीने चेंज होते, कशा पद्धतीने ते अप्लाय होते ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट इथे राईट करतो मी कशासाठी, पी कंजक्शन क्यूसाठी. ठीक आहे, कारण तिथे पण आपण 5 कनेक्टिव्हिटी आपण अभ्यासले होते बरोबर ना, ट्रूथ व्हॅल्यू फाईंड केल्या होत्या. सो आता इथे फर्स्ट कंजक्शन, त्यानंतर सेकेंड पी, डी जंक्शन क्यू,
या पद्धतीने ठीक आहे मी डायरेक्टली सिम्बॉलिकली राईट करतोय. पी हे एक सिंपल स्टेटमेंट, क्यू हे एक सिंपल स्टेटमेंट आणि ते दोन सिंपल स्टेटमेंट या कंजक्शनने जॉईन झाले. इथे पण डिजंक्शनने जॉईन झालेले आहेत. त्यानंतर थर्ड नंबरची कनेक्टिव्हिटी म्हणजे पी इम्प्लाईज क्यू या पद्धतीने. आणि लास्ट फोर्थ नंबरची म्हणजे पी डबल इम्प्लाईज क्यू या पद्धतीने आहे. ठीक आहे ओके. आणि लास्ट फिफ्थ नंबरचं ते निगेशन होतं. ठीक आहे मग मी निगेशन याच पद्धतीने डायरेक्टली लिहितो. ठीक आहे एक सिंपल स्टेटमेंट आणि त्यावरती निगेशन आपलं आहे. ओके या पद्धतीने आपल्याकडे आत्तापर्यंत 5 कंपाऊंड स्टेटमेंट आहेत विथ कनेक्टिविटी. ठीक आहे या पद्धतीने कनेक्टिव्हिटी आहे, या पद्धतीने कंपाऊंड स्टेटमेंट आहेत जनरल. आणि यावरती आता आपल्याला सपोज जर निगेशन अप्लाय केलं ह्या स्टेटमेंटवरती ह्या स्टेटमेंटवरती तर ते कशा पद्धतीने पुढे आउटपुट भेटणार आहे, कशा पद्धतीने ते पुढे स्टेटमेंट भेटणार आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. आणि मग ह्याच 5 कॉन्सेप्टचा विचार करून हेच 5 फॉर्म्युले थोडक्यात आपल्यासाठी क्रिएट होणार आहेत. आणि हे 5 फॉर्म्युले आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे आहेत. कळते या पद्धतीने. मग आता निगेशन आपण अप्लाय करूया. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आहे ना. मग आता मी प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन घेतो. बघा इथे सपोज ही ती कंजेक्शनचं स्टेटमेंट आहे त्याच्यावरती निगेशन अप्लाय केलं. निगेशनचं सिम्बॉल या पद्धतीने आहे माहीत आहे तुम्हाला बरोबर. ओके याला पण निगेशन अप्लाय केलं, याला पण निगेशन अप्लाय करूया इथे पण आणि इथे देखील ह्या होल टर्मला निगेशन अप्लाय करूया. कळते म्हणून मी ते ब्रॅकेट टाकलं. आता हे निगेशन सिम्बॉल आतमध्ये अप्लाय झाल्यानंतर इथे पुढे काय भेटणार आहे ते मी राईट करतो. ठीक आहे बघा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा कारण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे बघा विच इज इक्विव्हॅलन्स टू. आता हे इक्विव्हॅलन्स राईट केलेलं आहे कारण दोन्ही टर्म आपल्याला सेम असणार आहेत. ठीक आहे दोन्हींच्या रिस्पेक्टिव्ह ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेम असणार आहेत. ते तुम्ही या पद्धतीने देखील सिम्प्लिफाय करू शकता. म्हणजे ज्यावेळेस मी हे पूर्ण लॉजिकल इक्विव्हॅलन्स जे रिलेशन लिहिणार आहे ना इथे, आता इथे मी पुढे काहीतरी टर्म लिहिन. ठीक आहे आणि ही जी होल जी टर्म आहे ती तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता. तर आता आपण ज्या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं ना लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं एक्झाम्पल बघितलं त्या पद्धतीने तुम्ही त्या ट्रूथ टेबलच्या साहाय्याने हे रिलेशन चेक करू शकता करेक्ट आहे की नाही. ठीक आहे ओके ते होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला इथे पुढे कोणती टर्म भेटणार आहे ते चेक करायचं होतं. तर बघा निगेशन ज्यावेळेस कंजक्शनवरती अप्लाय होतं त्यावेळेस ते या पद्धतीने पुढे फॉर्म होतं. दोन्ही स्टेटमेंटला निगेशन अप्लाय होत असतं. ठीक आहे निगेशन पी त्यानंतर निगेशन क्यू आणि इथे जे काही कंजक्शनचं सिम्बॉल आहे ते कन्वर्ट होतं डी जंक्शनमध्ये. कळतं आहे या पद्धतीने तो चेंज होत असतो निगेशन ज्यावेळेस मी कंजक्शनच्या स्टेटमेंटवरती अप्लाय करेल त्यावेळेस. कळतं आहे आता नेक्स्ट आहे डी जंक्शन. ठीक आहे डी जंक्शनमध्ये देखील त्याच पद्धतीने निगेशन अप्लाय होतं. म्हणजे काय अगेन जे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत त्यांना सेपरेटली निगेशन अप्लाय होतं. ठीक आहे आणि मध्ये इथे काय आहे डी जंक्शन आहे तर त्या डी जंक्शनचं कन्वर्ट होऊन इथे कंजक्शनमध्ये होतं. ठीक आहे कन्वर्जन कंजक्शनमध्ये होते या पद्धतीने ते फॉर्म होत असतं निगेशन अप्लाय केल्यानंतर. लक्षात येते ना. बघा मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवा. काय बघा मी पुन्हा सांगतो इथे दोन कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने अप्लाय झालेलं आहे निगेशन. तर निगेशन ज्यावेळेस अप्लाय करणार आहे त्यावेळेस या पी स्टेटमेंटवरती आणि क्यू स्टेटमेंटवरती सेपरेट अप्लाय होईल. इथे कंजक्शन आहे तर इकडे डी जंक्शन होईल. ठीक आहे ऑपोजिटली इथे डी जंक्शनमध्ये इथे निगेशन सेपरेट अप्लाय होऊन इथे डी जंक्शन आहे तर त्याचं होईल कंजक्शन. ठीक आहे या पद्धतीने. मग आता थर्ड नंबरकडे बघूया. इथे बघा ह्यामध्ये काय होतं आहे पी इम्प्लायज क्यू आहे आणि त्यावरती निगेशन अप्लाय. अशा वेळेस इथे काय होतं की जे फर्स्ट स्टेटमेंट आहे पी ठीक आहे ते ॲज इट इज राहतं आणि त्यानंतर इथे येतं कंजक्शन. म्हणजे ह्या कंडिशनलचं होतं कंजक्शनमध्ये कन्वर्ट आणि सेकंड स्टेटमेंटला निगेशन अप्लाय होतं. ठीक आहे सेकंड स्टेटमेंटला निगेशन अप्लाय होतं. या पद्धतीने ती टर्म आपल्याला भेटत असते निगेशन अप्लाय केल्यानंतर. कळतं आहे. आणि आता त्यानंतर फोर्थ नंबरमध्ये कशा पद्धतीने होणार आहे बघा. आता इथे बाय कंडिशनलचं स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याच्यावरती निगेशन अप्लाय झाल्यानंतर फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज कंजक्शन सेकंड टर्मचं निगेशन. ठीक आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण इथे थर्ड नंबरमध्ये बघितलं त्याच पद्धतीने आहे. ठीक आहे फक्त पी कंजक्शन निगेशन क्यू म्हणजे एकदा पीकडून क्यूकडे जायचं आहे. ठीक आहे आणि एकदा क्यूकडून पीकडे यायचं आहे या पद्धतीने. मग मी ते इथे पुढे लिहितो. त्यानंतर पी कंजक्शन निगेशन क्यू डी जंक्शन आता क्यूकडून पीकडे यायचं आहे म्हणजे मग आता क्यू ॲज इट इज ठेवायचा कंजक्शन आणि पीचं काय घ्यायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. कळते ऑपोजिट इथे ही टर्म जर कळाली तर ही टर्म कळेल. बेसिकली ते कुठून आलेलं आहे याच टर्मवरून आलेलं आहे. ठीक आहे ही टर्म जर कळाली असेल तर इथे दोन्ही राईट करता येते. फक्त तुम्ही काय कन्सिडर करायचं आहे सपोज पी इम्प्लाईज आधी क्यू आहे
आणि नंतर कन्सिडर करायचं आहे क्यू इम्प्लाइज पी आहे, ठीक आहे, आणि ह्या दोन्ही कंबाईन करून ही होल टर्म फॉर्म होते, कळते, या पद्धतीने आहे ते, ओके. मग आता ही कोण कितवे नंबर झालं, फोर नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट किंवा ती निगेशनची कन्सेप्ट झाली. आता फिफ्थ नंबरची बघूया, ही एकदम सिंपल आहे. इथे काय होणार आहे की इथे निगेशन निगेशन जे आहे ते निगेशन निगेशन कॅन्सल होऊन आपल्याला किती भेटेल, डायरेक्टली पी स्टेटमेंट भेटेल, कळते, या पद्धतीने बघा. या पद्धतीने ह्या फाईव्ह टर्म आहेत आणि या पद्धतीने ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं ना त्याच पद्धतीने लक्षात ठेवा, आणि याच पद्धतीने हे रूल किंवा फॉर्म्युले लॉ म्हणा काही म्हणा, पण हे तुम्हाला ॲज इट इज फॉर जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये यूज करायचे आहेत. जसे इथे आपण पुढे अप्लाय केले ना त्याचं आउटपुट भेटलं, त्याच पद्धतीने एक्झाम्पलमध्ये देखील आपल्याला आउटपुट फाईंड करायचं असतं, ठीक आहे. कंजक्शनमध्ये बघा, मी थोडक्यात एकदा एक्सप्लेन करतो, मग आपण ह्या टॉपिकवरचे एक्झाम्पल बघूया आणि मग पुढच्या टॉपिकडे येऊया. बघा, कंजक्शन आहे, कंजक्शनमध्ये ह्या पद्धतीने सेपरेट होतं. इथे इथे डिजंक्शन, डिजंक्शनमध्ये इथे कंजक्शन होतं आणि दोन सिम्पल स्टेटमेंटला निगेशन अप्लाय होतं, ठीक आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर इथे काय होतं, पी इम्प्लाईज किंवा असेल तर पी स्टेटमेंट ॲज इट इज ठेवायचं, कंजक्शन घ्यायचं, सेकंड स्टेटमेंटला निगेशन अप्लाय करायचं, ठीक आहे. याच पद्धतीने इथे बाय कंडिशनलमध्ये अप्लाय होत असतं. पी डबल इम्प्लाईज क्यू आहे तर पी स्टेटमेंट ॲज इट इज ठेवायचं, क्यूचं निगेशन घ्यायचं, ठीक आहे, मध्ये कंजक्शन आहे. डिजंक्शन, आता क्यूकडून पीकडे जायचं, मग क्यू स्टेटमेंट ॲज इट इज ठेवायचं आणि त्यानंतर पीचं निगेशन घ्यायचं, ठीक आहे, इथे कंजक्शन येणार आहे, सिंपल आहे, कळतंय. आणि इथे निगेशन निगेशन निगेशनवरतीच निगेशन आपल्या केल्यानंतर निगेशन निगेशन कॅन्सल होतं आणि जे काही ओरिजिनल स्टेटमेंट आहे ते आपल्याला भेटत असतं, ठीक आहे. म्हणजे इथे या पद्धतीने पी भेटला त्या पद्धतीने, कळतंय. अशा पद्धतीने हे थोडक्यात लॉ आहेत निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग आता जर लक्षात राहिले असतील तर आपण जाऊया एक्झाम्पलच्या पाठकडे, ठीक आहे. म्हणजे ह्या टॉपिकवरती नक्की एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात ते आपण अभ्यासूया, ठीक आहे, ओके, ग्रीन, आणि स्टार्ट करूया एक्झाम्पल. बघा, एकदम सिंपल सिंपल कॉन्सेप्ट आहे. आपल्याला या पद्धतीने एक्झाम्पल आहे बघा, निगेशन पी, डिजंक्शन क्यू इम्प्लाईज आर, ठीक आहे, या पद्धतीने एक्झाम्पल आहे आणि आपल्याला ह्या टर्मवरती, ह्या एक्झाम्पलवरती, ह्या स्टेटमेंट पॅटर्नवरती निगेशन अप्लाय करायचं आहे, कळतंय. बघा, मग आपण सोल्युशन स्टार्ट करूया आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय होईल आता ते बघा. सोल्युशन, या होल टर्मवरती काय करायचं आहे, निगेशन अप्लाय करायचं आहे. बघा, या पद्धतीने ते राईट करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे हे आपलं एक्झाम्पलच होतं, ठीक आहे. आणि आता इथं यालाच मी सोल्युशनचा पार्ट कन्सिडर केलेला आहे, म्हणजे ही आपली फर्स्ट स्टेप झाली. जे काही घेऊन एक्झाम्पल आहे ते बॉक्सवर ब्रॅकेटमध्ये राईट करायचं आहे आणि त्याच्यावरती निगेशन अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. आणि मग ते निगेशन आतमध्ये अप्लाय करायचं आहे, ओके. मग कशा पद्धतीने सॉल्व करायचं बघा. सपोज इथे आता कशापासून सॉल्व करणार मला सांगा. इथे निगेशन पी आहे, इथे एक ब्रॅकेट आहे, मध्ये डिजंक्शनचं सिम्बॉल आहे, कनेक्टिव्हिटी आहे. मग अशा वेळेस काय करा की सपोज ह्या पूर्ण टर्मला बघा, आता मी दोन्ही मेथडने एक्सप्लेन करतो. सपोज एक शॉर्ट आणि एक थोडीशी लेंदी मेथड, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज याला, ह्या टर्मला ए कन्सिडर करा, ह्या टर्मला पी कन्सिडर करा, बरोबर. आणि म्हणजे इथे कोणती कनेक्टिव्हिटी आहे, डिजंक्शनची. म्हणजे इथे थोडक्यात एक्झाम्पल कशा पद्धतीने कन्वर्ट होईल हे, तर निगेशन, हे आपलं निगेशन अप्लाय करायचं आहे ते बॉक्स ब्रॅकेट, त्यामध्ये मी ह्या निगेशन पीला ए मानलं, बरोबर. ए मध्ये कनेक्टिव्हिटी आहे डिजंक्शनची आणि इथे आपला बी. बघा, या पद्धतीने मी ते एक्झाम्पल थोडंसं शॉर्ट केलं, कळतंय. आणि आता या पद्धतीने जर असेल टर्म आपल्याकडे तर ती कशा पद्धतीने पुढे निगेशनच्या रूलनुसार अप्लाय होत असते. तर ह्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस इथे डिजंक्शनची कनेक्टिव्हिटी असेल त्यावेळेस निगेशन जर आतमध्ये अप्लाय केलं तर ते दोन्ही टर्मला सेपरेट होतं, बरोबर, निगेशन, ओके. आणि इथे डिजंक्शन आहे तर ते कन्वर्ट होईल कंजक्शनमध्ये, कळतंय. म्हणजे थोडक्यात एला पण निगेशन अप्लाय होईल, बीला पण निगेशन अप्लाय होईल आणि मध्ये इथे कंजक्शनची कनेक्टिव्हिटी अप्लाय होणार आहे. म्हणजे या पद्धतीने ती टर्म सिम्प्लिफाय होणार आहे, बरोबर. मग आता मी सिम्पली ह्या ए आणि बीमध्ये अगेन हे जी काही व्हॅल्यू आहे निगेशन पी आणि हा क्यू इम्प्लाईज आरचा ब्रॅकेट तो मी पुट करून देतो, बरोबर ना. बघा, मी वाटतं असं इथे लिहितो, ए म्हणजे काय आहे, निगेशन पी आहे, बरोबर, आणि बी म्हणजे काय आहे, क्यू इम्प्लाईज आर आहे, ओके. मग आता ए आणि बीच्या पोझिशनला ही क्यू आणि सॉरी पी आणि क्यू आर ही सर्व व्हॅल्यू पुट करून देऊया, ठीक आहे, जे काही मटेरियल आहे ते. तर बघा, पुट केल्यानंतर आपल्याला मग त्याचं सोल्युशन भेटेल थोडक्यात.
म्हणजे माझं सांगण्याचं हेतू काय कळतो आहे तुम्हाला, नक्की तिथे काय करायचं आहे, कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. मी फक्त ते इन टर्म्स ए आणि बीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला जर डायरेक्ट जमत असेल, डायरेक्ट ते अप्लाय करता येत असेल तरी करू शकता. म्हणजे बघा, इथे आपल्याला ते सॉल्व केल्यानंतर आणखी समजेल विच इज इक्विव्हॅलन्स टू कशा पद्धतीने भेटेल. तर आधी आपल्याला इथे निगेशन कोणावरती, एवरती अप्लाय होते आणि ए म्हणजे काय आहे, निगेशन पी आहे बरोबर. म्हणजे निगेशन बघा, इथे निगेशन आहे म्हणून निगेशन, नंतर ए वरती आपलं आहे म्हणजेच इथे ए म्हणजे आपला निगेशन पी आहे, कळतंय. कंजक्शन त्यानंतर इथे काय आहे, निगेशन बी वरती आपलं आहे, मग निगेशन आणि बी म्हणजे कोणती टर्म आहे, ही टर्म आहे. तर ती इथे मी लिहिली क्यू इम्प्लाईज आर, कळतंय. या पद्धतीने ते भेटेल. नंतर आता पुढे बघा कशापासून सिम्प्लिफाय होईल, कळते ना. म्हणजे तुम्ही जर आता बघा, हां मी तेच मागे सांगत होतो, मी इथे काय केलं, ए आणि बीच्या फॉर्मने तुम्हाला ते एक्सप्लेन केलं, म्हणजे ते तुम्हाला थोडंसं इझी जावं म्हणून. बट तीच टर्म तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला अंडरस्टँड होत असेल, म्हणजे इथला ए माना याला बी माना, किंवा डायरेक्टली इथे डिसजंक्शनची कनेक्टिव्ह आहे ती डायरेक्टली अप्लाय करून तुम्हाला हे स्टेटमेंट, ही डायरेक्टली स्टेप फॉर्म होईल, कळते. या पद्धतीने मग आता ही निगेशन पुढे कशापासून सिम्प्लिफाय होईल बघा. तर निगेशन गेट कॅन्सल, इथे आपल्याला पी भेटेल. कंजक्शन, इथे निगेशन कोणावरती आता आपलं आहे, ह्या कंडिशनलवरती. मग कंडिशनलवरती निगेशन कशा पद्धतीने सेपरेट होतं, तर फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, बघा मी ते त्याच टाईपमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, त्यानंतर ह्या कंडिशनलमध्ये इथे होईल कंजक्शन, आणि सेकंड सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन, या पद्धतीने, कळतं आहे. म्हणजे या पद्धतीने भेटणार आहे, म्हणजेच मी इथे बघा लिहितो, आपल्याला या पद्धतीने भेटेल पी कंजक्शन क्यू कंजक्शन निगेशन आर, या पद्धतीने आपल्याला ती टर्म भेटेल, कळतं आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते सोल्युशन भेटणार आहे, कळतं आहे. ठीक आहे, ओके. तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे एक्झाम्पल असतात, आणि ते या पद्धतीने निगेशनचे रूल वापरून या पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचे असतात. मी बघा दोन मेथड एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट ही स्टेप तुम्ही अप्लाय करू शकता, ती सॉल्व करू शकता, कळतं आहे. बट तुम्हाला जर थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल की हे लेंदी जे स्टेटमेंट आहे ना, त्यावेळेस ही जी ए आणि बी जी मी कन्सिडर करून जे सॉल्व केलं, ती मेथड तिथे यूजफुल होत असते, ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्ही ए बी कन्सिडर करा, म्हणजे ते एक्झाम्पल थोडं शॉर्ट होईल, मग अप्लाय करा आणि अगेन ए बीची व्हॅल्यू पुट करून द्या, ठीक आहे. म्हणजे थोडंसं इझी जाईल ते, ठीक आहे. थोडीशी लेंदी होऊ शकते मेथड प्रोसेस, बट ते इझी जाणार आहे, ते चुकणार नाही तुमच्याकडून, कळतंय. ओके, तर या पद्धतीने निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे एक्झाम्पल असतात, आणि ते या पद्धतीने सॉल्व करायचे असतात ह्या फाईव्ह रूल्सने, ठीक आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे फाईव्ह रूल आहेत, त्या रूलने या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवायचे आहेत, कळतंय. इझी आहे खूप, ठीक आहे. आता लास्ट आपला पॉईंट बाकी आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा, तो आपण अभ्यासूया. म्हणजे आपलं हे जे लेक्चर आहे किंवा हा जो आपला चॅप्टर आहे तो व्यवस्थित कंप्लीट होईल, कळतं आहे. सो आता जाऊया आपल्या लास्ट टॉपिककडे, लास्ट नंबरचा टॉपिक अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, कळतं आहे. या पद्धतीने हा टॉपिक आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये नक्की काय आपल्याला अभ्यासायचं आहे. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये आपल्याला जे काही लॉ आहेत, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमधले जे काही 10 लॉ आहेत, ते लॉ आपल्याला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला ते लॉ व्यवस्थित समजले पाहिजेत, ठीक आहे. मी ते ओरली तुम्हाला एक्सप्लेन करतो ना की कोणकोणते लॉ आहेत, आणि ते मग पुढे आपण एका एक्झाम्पलने ते समजून घेऊया, ठीक आहे. ते कशा पद्धतीने यूज होतात, ओके. तर बघा, आपल्याकडे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये 10 लॉ आहेत. ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे ॲडम्पॉर्टेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, त्यानंतर आहे असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट लॉ, इन्व्हॅल्युशन लॉ, डिमॉर्गन्स, त्यानंतर ऑब्सॉर्शन, त्यानंतर नेक्स्ट आहे कंडिशनल लॉ, ठीक आहे. या पद्धतीने ते 10 लॉ आहेत, आणि ते 10 लॉ यूज करून आपल्याला ह्या टॉपिकवरचे एक्झाम्पल आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल कशा टाईपमध्ये असणार आहे, तर विदाउट युजिंग टू टेबल प्रूव दॅट, ठीक आहे. काहीतरी स्टेटमेंट गिवन असेल आणि ते टू टेबलचा यूज न करता आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. मग त्यावेळेस आपल्याला हे लॉ यूज करायचे आहेत अशा वेळेस, कळतं आहे. ते लॉ यूज कधी करायचे आहेत, म्हणजे ट्रू टेबलचा यूज नाही करायचा, आपल्याला डायरेक्टली हे लॉ यूज करून ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे, कळतं आहे. या पद्धतीने, ओके. मग आता हे लॉ तुम्हाला अंडरस्टँड झालेले असतील, आणि बेसिकली ह्या लॉवरती, म्हणजे मी ते प्रिवियस लेक्चरमध्ये आपण ज्यावेळेस मी तो चॅप्टर तुम्हाला टीच करत होतो, त्यावेळेस हे लॉ मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलेच आहेत, ठीक आहे. सो मी आता ते लॉ एक्सप्लेन करणार नाही, तर त्या लॉच्या बेसवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, ठीक आहे. सो बघा, मी इथे डायरेक्टली एक्झाम्पल घेतो, लॉ लक्षात येतं आहे.
ॲडम्पोटेंट कम्युनिटी असोसिएटिव्ह जनरल जे लॉ जास्त यूज होत आहेत ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. म्हणजे थोडक्यात ॲडम्पोटेंट कम्युनिटेटिव्ह असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह आयडेंटिटी त्यानंतर कंडिशनल आणि डिमॉर्गन्स लॉ. ठीक आहे, तर त्याच्यापैकी डिस्ट्रीब्युटिव्ह हा जास्त यूज होतो आणि आयडेंटिटी आणि ॲडम्पोटेंट. ठीक आहे, असोसिएटी आणि कम्युनिटी हे 4 ते 5 जे लॉ आहेत ते जास्त वेळा यूज होतात, ते तुम्ही चांगले अभ्यासा. ठीक आहे, बेसिकली जास्त काही हार्ड नाही, ते तुम्ही जर थोडंसं केअरफुली अभ्यासलं समजून घेतलं तर ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, आणि मग ते एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहेत ते फक्त कळालं पाहिजे. म्हणून मी डायरेक्टली मग काय घेतो, एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, सो बघा मी डायरेक्टली एक्झाम्पल कन्सिडर करतो इथे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, आणि मग एका एक्झाम्पलमध्ये ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. तुम्ही होमवर्क म्हणून जास्त एक्झाम्पल सॉल्व करू शकता, कारण आपलं वन शॉट लेक्चर आहे, जास्त एक्झाम्पल घेऊन जमणार नाही. कळतंय, पी डबल इम्प्लाईज क्यू. तर पुढे ते कशा पद्धतीने होते बघा, पी कंजक्शन क्यू, त्यानंतर डिसजंक्शन निगेशन, पी कंजक्शन निगेशन क्यू. ठीक आहे, या पद्धतीने ती आयडेंटिटी दिलेली आहे किंवा लॉजिकल इक्विवलन्सचं रिलेशन दिलेलं आहे, आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय अलजेब्रा ऑफ स्टेटमेंटचा यूज करून. कळतंय, विदाऊट युजिंग टू टेबलच्या मेथड, म्हणजेच त्याच टाईपमध्ये हे एक्झाम्पल आहे. कळतंय, मग बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे नक्की, तर इथे आहे आपल्याला हे जे लॉजिकल इक्विवलन्स आहे हे शो दॅट करायचं आहे. ठीक आहे, शो दॅटचं एक्झाम्पल आहे, शो दॅट करायचं आहे की LHS इज इक्वल टू RHS असतं. ठीक आहे, किंवा RHS इक्वल टू LHS आहे. तर इथे ही जी टर्म आहे ही आहे आपली LHS बरोबर, आणि ही जी टर्म आहे ही आहे आपल्याकडे RHS. मग आता आपण सोल्युशन स्टार्ट करूया, बघा कशा पद्धतीने ते लॉ यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करायचं आहे. सो सोल्युशन बघा, ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही कोणतीही टर्म कन्सिडर करू शकता बरोबर ना. आपल्याला एकतर LHS कन्सिडर करावी लागेल किंवा RHS कन्सिडर करावी लागेल बरोबर, आणि त्या टर्मकडे म्हणजे त्या टर्मवरून आपल्याला अदर जी साईड आहे ती फॉर्म करावी लागेल किंवा ती फाईंड करावी लागेल. म्हणजे जर LHS कन्सिडर केलं तर आपल्याला RHS फाईंड करता आली पाहिजे किंवा ती शो करता आली पाहिजे, किंवा RHS जर कन्सिडर केली असेल आपण तर त्यावरनं LHS भेटली पाहिजे. कळते, या पद्धतीने मग मी इथे LHS साईड कन्सिडर करतो. LHS किती आहे तर पी डबल इम्प्लाईज क्यू आहे. ठीक आहे, आणि विच इज इक्विवलन्स टू, आता बघा आपल्याला ही टर्म कन्सिडर करायची आहे आणि ही कन्सिडर करून ही सॉल्व करायची आहे, आणि त्यावरनं आपल्याला ही RHS भेटली पाहिजे, म्हणजे ही होल टर्म भेटली पाहिजे. कळते, ओके, मग आपल्याकडे फक्त कॉन्सन्ट्रेट इथे करत चला राईट हँड साईडकडे, म्हणजे ती टर्म आली पाहिजे. कळते ना, इथे सॉल्व करता करता ही टर्म पण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करत चला, म्हणजे ही टर्म आली पाहिजे, नाही तर असं नको व्हायला ही टर्म कन्सिडर केली आणि सॉल्व करता करता गेलो कुठेतरी दुसरीकडेच. कळते ना, ह्या पद्धतीने म्हणजे राईट हँड साईड आपल्याकडे भेटली पाहिजे फायनली सोल्युशनमध्ये, हे व्यवस्थित लक्षात घ्या. डायरेक्ट कुठून आणायची नाहीतर काही स्टुडंट काय करणार आहेत, डायरेक्टली काहीतरी मध्ये इथे सॉल्व करायचं आणि डायरेक्टली ही राईट हँड साईड इथे पुट करून द्यायची, झालं सोल्युशन. कळते, ह्या पद्धतीने ते करायचं नाही आहे. ओके, तर बघा आता मी सॉल्व करतो इथे, पी डबल इम्प्लाईज क्यू आहे. हेच रिलेशन जे आहे पी डबल इम्प्लाईज क्यूचं, ते रिलेशन या पद्धतीने आहे कंडिशनल लॉने, ते या पद्धतीने लिहिता येतं. पी डबल इम्प्लाईज क्यू जर असेल तर त्याचं पुढे कशा पद्धतीने होतो, विच इज इक्वॅलन्स टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू, त्यानंतर कंजक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन पी. ठीक आहे, या पद्धतीने ती टर्म आहे आणि ह्या टर्मवरती आता आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे ह्या टर्मचा यूज करून. ठीक आहे, म्हणजे ही टर्म मी कन्सिडर केली आहे, यावरनं ही टर्म लिहिलेली आहे. ही टर्म कुठून आली तर बाय युझिंग कंडिशनल लॉ. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला फक्त डॉट डॉट करून लिहिलं तरी चालेल. या पद्धतीने इथे काय लिहिणार आहे, हा हे रिझन लिहायचं आहे. ठीक आहे, कंडिशनल लॉ. ठीक आहे, आणि मग आता पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता इथे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल, तर सिम्पली इथे निगेशन पी आहे बरोबर, मग आपण ह्या निगेशन पी हा जो आहे हा थोडक्यात हा पुढच्या ब्रॅकेटवरती आपण अप्लाय करूया. कळते, आणि त्यानंतर मग हा क्यू आपण अप्लाय करूया आणि मग पुढे सिम्प्लिफाय करूया. बघा म्हणजे इथे कोणता लॉ आहे मला यूज करायचा आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्हला. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटमध्ये आपण डिस्ट्रीब्युट करत असतो, त्या लॉच्या म्हणजे त्याच्या नेममध्येच त्याचा मिनिंग आहे. ओके, तर बघा इथे आधी निगेशन पी आहे, त्या निगेशन पी जो आहे तो सेकंड ब्रॅकेटवरती मला अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय येईल, निगेशन पी
कंजक्शन नेक्स्ट ब्रैकेट जो है तो है नेगेशन क्यू डिजंक्शन पी या पद्धति ने ठीक है। मैं बॉक्स ब्रैकेट करते ही एक टर्म झाली त्यानंतर मध्ये इथे आहे डिजंक्शन ते इथे सिंबल त्यानंतर आहे क्यू आणि नंतर कंजक्शन ही पुढची टर्म ऐज इट इज कंजक्शन नेगेशन क्यू डिजंक्शन पी ठीक आहे। या पद्धतीने टर्म भेटेल आणि आता आपल्याला पुढे ही टर्म सिंप्लिफाय करायची आहे ठीक आहे। म्हणजे अगेन ही टर्म सिंप्लिफाय करायची आहे बाय यूजिंग इथे काय म्हणणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ठीक आहे। ओके मग आता ही टर्म आपण सिंप्लिफाय करूया बघा ही होल टर्म कशाबद्दल सिंप्लिफाय करते इथे आपण काय केलं निगेशन पी ह्या ब्रॅकेटवरती अप्लाई केला ती टर्म इथे भेटली क्यू जी टर्म आहे ती क्यू इथे आपण अप्लाई केलं ह्या ब्रॅकेटवरती टर्म इथे भेटली म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला। अगेन आपण ह्या निगेशन पी ने इथे अप्लाई करूया ह्या ब्रॅकेटवरती क्यू हा ह्या ब्रॅकेटवरती अप्लाई करूया म्हणजे तोच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो आपण अप्लाई करूया बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि म्हणजे मला काय लिहिता येईल म्हणजे पुढे काहीतरी कॅन्सल होऊन मला आर एच एसकडे जाता येईल बरोबर म्हणजे इथे निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू या पद्धतीने भेटेल त्यानंतर डिजंक्शन निगेशन पी कंजक्शन पी या पद्धतीने ते भेटेल कळते ओके। त्यानंतर हा आपला फर्स्ट बॉक्स ब्रॅकेट होता कळते ओके आणि त्यानंतर आता मी ते खाली लिहितो डिजंक्शन पुढचं जी टर्म आहे ती इथे सॉल्व करतो क्यू कंजक्शन निगेशन क्यू ठीक आहे। फर्स्ट ब्रॅकेट त्यानंतर काय आहे आपल्याकडे डिजंक्शन क्यू कंजक्शन पी ठीक आहे ओके। या पद्धतीने ही टर्म आहे बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि आता आपल्याला अगेन इथे कोणता यूज रूल यूज केला किंवा लॉ यूज केला तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ठीक आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओके। आणि आता आपल्याला नेक्स्ट सिम्प्लिफाय करायचं आहे बघा नेक्स्ट कशा पद्धतीने सिम्प्लिफाय होईल तर आता इथे बघा इथे निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू ही टर्म बाजूला ठेवा आणि ही टर्म बघा निगेशन पी कंजक्शन पी आहे ठीक आहे। ह्या टर्मचं सोल्युशन आपल्याला किती भेटतं निगेशन पी आणि पी जर असेल तर बाय कॉम्प्लिमेंट लॉने ठीक आहे कॉम्प्लिमेंट लॉने ही जी व्हॅल्यू आहे ती एफ भेटते ठीक आहे। आणि सिमिलरली इथे क्यू आहे एका टर्मचं निगेशन आहे त्यावरती कंजक्शन आहे ही देखील व्हॅल्यू एफ भेटेल ठीक आहे। ही व्हॅल्यू एफ भेटली तर एफ सोबत जर एखादी टर्म असेल विथ डिजंक्शन कनेक्टिव्हिटी असेल तर अगेन आपल्याला तेच स्टेटमेंट भेटतं इथे तेच इथे जर एफ टर्म भेटत होती बरोबर म्हणजे एफ व्हॅल्यू भेटणारच आहे ती एफ विथ डिजंक्शन दि स्टेटमेंट तर एफ सोबत जर हे स्टेटमेंट असेल तर ती काय भेटणार आहे ही स्टेटमेंट भेटेल म्हणजे स्टेटमेंट ॲज इट इज भेटत असतं कळतंय ओके। मी ते राईट करतो बघा कोणता लॉ यूज करतो आहे कॉम्प्लिमेंट लॉ कळतं आहे इथे ह्या कॉम्प्लिमेंट लॉ आहे इथे तो यूज होणार आहे याची व्हॅल्यू भेटेल याची व्हॅल्यू भेटेल म्हणजे बघा कशा पद्धतीने भेटेल ते सो फर्स्ट बॉक्स ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू डिजंक्शन याची व्हॅल्यू य भेटली बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट त्यानंतर डिजंक्शन क्यू निगेशन इथे काय मिस्टेक झाली का क्यू निगेशन क्यू ओके हां करेक्ट हां याची व्हॅल्यू किती असणार आहे एफ असणार आहे ही जी व्हॅल्यू लिहिली ना मी इथे त्याची व्हॅल्यू एफ असणार आहे ओके याची व्हॅल्यू एफ त्यानंतर डिजंक्शन क्यू कंजक्शन पी या पद्धतीने बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट ही व्हॅल्यू एफ आहे इथे पण व्हॅल्यू एफ आहे एफसोबत ही टर्म आहे इथे एफसोबत ही टर्म आहे बरोबर ना एफसोबत ही टर्म आहे म्हणजे इथे व्हॅल्यू किती भेटेल बघा मी इथे राईट करतो इथे कोणता यूज केला कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट लॉ ठीक आहे कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला। आता पुढे आपल्याला ही टर्म सिम्प्लिफाय करायची आहे इथे काय होईल हा एफ आणि ही जी टर्म आहे ही सॉल्व करून आपल्याला फक्त हीच टर्म भेटेल ठीक आहे। असे हा कोणता रूल आहे तर आयडेंटिटी लॉ ठीक आहे आयडेंटिटी लॉने आपण ते लिहू शकतो सो इथे आपल्याला काय डायरेक्टली भेटेल सो निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू भेटेल मध्ये इथे कनेक्टिव्हिटी आहे डिजंक्शनची म्हणजे डिजंक्शन एफसोबत ही जर टर्म असेल तर मला फक्त हीच टर्म भेटेल म्हणजे क्यू कंजक्शन पी या पद्धतीने टर्म भेटेल बघा या पद्धतीने आपली काय राईट हँड साईड कोणती आहे क्यू कंजक्शन पी आहे डिजंक्शन निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू आहे बरोबर आपल्याकडे त्याच पद्धतीने भेटले बघा फक्त इथे निगेशन पी कंजक्शन क्यू जी आहे ती आधी टर्म भेटलेली आहे बरोबर ना फर्स्ट आहे आणि सेकंडला काय आहे क्यू कंजक्शन पी आहे
मग आता आपल्याला ते त्या ह्या फॉरवर्डमध्ये करता येऊ शकतं राईट हँड साईडकडे, ठीक आहे ना, राईट हँड साईडच्या फॉरवर्डमध्ये. फक्त इथे कोणता मग लॉ यूज करावा लागेल, कमिटेटिव्ह लॉ यूज करावा लागेल, ठीक आहे. म्हणजे कमिटेटिव्ह लॉने काय होईल, फर्स्ट टर्म सेकंड टर्म जी आहे ती फर्स्ट टर्मच्या पोझिशनला लिहिता येईल आणि फर्स्ट टर्म फर्स्ट ब्रॅकेट सेकंडच्या पोझिशनला लिहिता येईल. म्हणजे या पद्धतीने म्हणजे आपल्याला डायरेक्टली सोल्यूशन भेटेल. मग बाय कमिटेटिव्ह लॉ वी गेट डायरेक्टली अप्लाय, इथे पण अप्लाय करायचं ह्या ब्रॅकेटवरती आणि ह्या होल टर्मवरती. म्हणजे कशा पद्धतीने भेटेल, सो मी डायरेक्टली येतो बघा. आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल, बरोबर ना. तर इथे क्यू कंजक्शन पी आहे, तर मी तो डायरेक्टली बाय कम्युटेटिव्ह लॉने पी कंजक्शन क्यू लिहितो. कळतंय? ओके. आणि उरलेली टर्म इथे आहे डिजंक्शन, ते इथे डिजंक्शन, आणि ही टर्म मी ॲज इट इज लिहितो. ह्याच्यातमध्ये परत चेंज करायचं नाही, ठीक आहे ना. हा ॲज इट इज लिहायचा आहे, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, कारण ह्या टाईपमध्ये आपल्याला पाहिजे, ठीक आहे. आणि विच इज आर एच एस, ठीक आहे, हेच आपल्याला फाईंड करायचं होतं, हेच आपल्याला शो करायचं होतं, ठीक आहे. या पद्धतीने बघा, हे पूर्ण एक्झाम्पल जे आहे ते शो दॅट आहे, शो दॅट करायचं आहे किंवा सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. बघा, एल एच एस कन्सिडर करायचे आहे आणि त्या पद्धतीने आर एच एस आपल्याला फाईंड झाली पाहिजे इथे, ठीक आहे, बाय युझिंग दिस अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट लॉ, ठीक आहे ना. अल्जेब्राचे हे लॉ यूज करून आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. कळतंय? एकदम इझी आहे, प्रॅक्टिस करा. अजून भरपूर सारे जे काही एक्झाम्पल्स आहेत बुकमध्ये त्या एक्झरसाईजमध्ये, ते घ्या, ते सिम्प्लिफाय करा, हे लॉ यूज करून बघा कशा पद्धतीने तो लॉ अप्लाय होतो, ठीक आहे. आणि 5-6 एक्झाम्पल जरी तुम्ही सिम्प्लिफाय केले तरी तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की नक्की त्या एक्झाम्पल म्हणजे ह्या टाईपचे एक्झाम्पल म्हणजे नक्की आपण काय करायचं आहे. कळतंय? आपल्याला टार्गेट फक्त हे ठेवायचं आहे, आर एच एस आपल्याकडे फाईंड झाली पाहिजे, त्या टाईपमध्ये ते एक्झाम्पल आले पाहिजे, म्हणजे त्यानुसार आपल्याला इथे वरती रूल अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. आणि ते येतच डायरेक्टली, इतकं काही हार्ड नसतं, फक्त ते आपल्याला हे जे लॉ आहेत ते व्यवस्थित समजले पाहिजे आणि ते अप्लाय करता आले पाहिजे बेसिकली, ठीक आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे जे एक्झाम्पल बघितले ना, तिथे ज्या पद्धती आपण निगेशन आतमध्ये अप्लाय करत होतो, मग कनेक्टिव्हिटी चेक करत होतो, त्याच पद्धतीने इथे पण आहे. कळतंय? ओके. तर अशा पद्धतीने हा आपला लॉचा टॉपिक होता, ठीक आहे. आणि ह्या टॉपिकवरती मी हे एकच एक्झाम्पल घेतलेलं आहे, ठीक आहे. इतकं पुष्कळ आहे समजण्यासाठी हा टॉपिक नक्की काय आहे. तर अशा पद्धतीने हा आपला लास्टचा टॉपिक होता आणि सोबत हा आपला चॅप्टरचा देखील लास्ट पॉईंट होता, बरोबर ना. लास्ट टॉपिक, लास्ट पॉईंट, अँड अशा पद्धतीने आपला हा जो चॅप्टर आहे तो मी इथे तुम्हाला डिटेलमध्ये आत्तापर्यंत एक्सप्लेन केलेला आहे या वन शॉट लेक्चरमध्ये, ठीक आहे. तर बघा, मी पुन्हा एकदा आपण काय काय अभ्यासलेलं आहे ते एकदा एक्सप्लेन करतो, म्हणजे आपल्याला इथे लेक्चर एंड करायचा येईल, ठीक आहे. बघा, फर्स्टली आपण स्टेटमेंट ची डेफिनेशन बघितली, त्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशापर्यंत फाईंड करायचं आहे ते आपण अभ्यासलं, त्यानंतर लॉजिकल लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा आपण अभ्यास केला, ठीक आहे. लॉजिकल कनेक्टिव्हिटीजमध्ये आपण कंजक्शन, डिजंक्शन, निगेश, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला कंडिशनल बाय कंडिशनल देखील म्हणतो, आणि लास्ट निगेशन, ह्या 5 कनेक्टिव्हिटीचा आपण अभ्यास केला. आणि त्या 5 कनेक्टिव्हिटीने कंपाऊंड स्टेटमेंट कशा पद्धतीने फॉर्म होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं, आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की हाऊ टू प्रिपेअर ट्रूथ टेबल, ठीक आहे. मग तो ट्रूथ टेबल प्रिपेअर कसा करायचा ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण रो कॅल्क्युलेट करतो, कॉलम कॅल्क्युलेट करतो, आणि मग ते रो कॉलम कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर तो चार्ट आपण फिलअप करत असतो ट्रूथ व्हॅल्यूने. कळतंय? आणि मग ती ट्रूथ व्हॅल्यू आपण चेक करायचो लास्ट कॉलममध्ये ट्रूथ टेबल. म्हणजे त्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पलचे टाईप एक्सप्लेन केले, बरोबर. आधी फक्त ट्रूथ टेबलचंच एक्झाम्पल आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम्पल असं होऊ शकतं की ड्रॉ ट्रूथ टेबल, फाईंड ट्रूथ टेबल, ठीक आहे. त्या स्टेटमेंट पॅटर्न घेऊन असेल आणि मग तुम्हाला ट्रूथ टेबलमध्ये प्रिपेअर करायचं आहे. बट तुम्हाला जर असं क्वेश्चन असेल की फाईंड स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे ना, कोणत्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये ते एक्झाम्पल आहे, तर मग तुम्हाला अगेन ट्रूथ टेबलच प्रिपेअर करायचं आहे. बट लास्टली तुम्हाला काय लिहायचं आहे, सेंटेन्स एक राईट करायचं आहे की विच इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन किंवा कंटिन्जन्सी आहे, ठीक आहे. मग ते कशावरून फाईंड करायचं, तर जो लॉस्टचा आपला ट्रूथ टेबल आहे ना, ट्रूथ टेबल, त्या ट्रूथ टेबलमधील जर लॉस्टचा कॉलम आहे त्या कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला चेक करायचे आहेत, त्यांना की ऑल व्हॅल्यूज ट्रू आहे की ऑल व्हॅल्यू फॉल्स आहेत की मिक्स आहेत, ठीक आहे. ऑल व्हॅल्यू जर ट्रू असतील तर टॉटोलॉजी, सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतील तर कॉन्ट्रडिक्शन, आणि काही मिक्स असतील, ठीक आहे ना, टी एफच्या फॉरवर्डमध्ये असतील तर कंटिन्जन्सी, या टाईपमध्ये आहेत. कळतं आहे? ते झालं स्टेटमेंट पॅटर्नच्या एक्झाम्पलमध्ये. त्यानंतर आपण क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंटची कन्सेप्ट आपण अभ्यासली, ती 2 मार्कासाठी तुम्हाला त्या टाईपवरती एक्झाम्पल येऊ शकतात, ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटची जी काही कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन केली, ठीक आहे. त्या निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ती निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटची जी काही रूल आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत,
ठीक आहे, म्हणजे तो निगेशन, कंजक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशनवरती कशा पद्धतीने अप्लाय होतं ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करता येतील त्या टॉपिकवरचे. आणि त्यानंतर लास्ट म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा कन्सेप्ट. ठीक आहे, ह्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला अगेन निगेशनमध्ये ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने त्याचे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे लॉ आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्या लॉने आपण ह्या पद्धतीने आता जसं इथे हे एक्झाम्पल सॉल्व केलं ना त्या पद्धतीने सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही सर्व कन्सेप्ट ह्या मॅथमॅटिक लॉजिक चॅप्टरमध्ये आहेत. ठीक आहे, या पद्धतीने हे टॉपिक आहेत, हे सर्व तुम्हाला अभ्यासायचेच आहेत कारण तुम्हाला ह्या चॅप्टरची आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. कळतं आहे, म्हणून हा चॅप्टर व्यवस्थित अभ्यासा. जरी एखाद्या विद्यार्थ्याला आत्ता याच्या आधी म्हणजे ह्या चॅप्टर किंवा हे लेक्चर बघण्यापूर्वी जर एखादी कन्सेप्ट जर समजली नसेल किंवा हा चॅप्टर जर समजलेला नसेल तर आय थिंक त्या विद्यार्थ्याला आत्ता ही सर्व कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल. ठीक आहे, आणि कितीही अडाणी किंवा कितीही ढ विद्यार्थी असू द्या त्याला ही कन्सेप्ट समजणार अशा लँग्वेजमध्ये मी तुम्हाला पूर्ण जे लेक्चर आहे किंवा सर्व जे टॉपिक आहेत ह्या चॅप्टरचे, हेच लेक्चर नाही तर मी प्रत्येक लेक्चर समजेल अशाच लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करत असतो. ठीक आहे, ओके, तर अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व कन्सेप्ट आणि हा चॅप्टर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे, तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलेला असेलच. जरी एखादा टॉपिक समजलेला नसेल तर तो टॉपिक अगेन अभ्यासा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, पण सर्व कन्सेप्ट किंवा प्रत्येक टॉपिक जो आहे तो समजूनच घ्या. ठीक आहे, ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा, ह्या चॅप्टरचे फुल मार्क्स मिळवा. आणि जर तुम्हाला ह्या चॅप्टर ची कन्सेप्ट समजलेली असेल, ह्या चॅप्टर नक्की काय आहे किंवा टॉपिक एखादा तुम्हाला आडलेला होता आणि ती कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली फुल कॉन्फिडन्समध्ये, तर ह्या व्हिडिओच्या खाली एक छोटीशी कमेंट तुमची जरूर शेअर करा. ठीक आहे, ओके, तर अशा पद्धतीने आजच्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच, आजच्या ह्या वन शॉट लेक्चरमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट वन शॉट लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.